नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्राचीन भारताचा जो काही इतिहास आहे तो एकाच व्हिडिओमधून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला आपल्याला काय पाहायला मिळतं प्राचीन भारताचा इतिहासावर सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळं जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस सिलेबसला त्या ठिकाणी दृष्टिकोनात घेऊन व्यवस्थित आणि त्याचप्रमाणे सर्वांना समजेल असा जो काही प्राचीन भारताचा इतिहास आहे तो आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुम्हाला कसा जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं जे काही आन्सर आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सोडायला मदत होणार आहे त्यासाठी हे जे लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे चला तर मग सुरुवात करूयात तत्पूर्वी बघा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनबद्दल थोडक्यात मी सांगतो आणि नंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात बघा अभ्यास मित्र नावाचं काय आहे तर आपलं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरून काय करू शकता इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि त्यावर आपल्या राज्यसेवा असेल कंबाईन असेल या परीक्षांच्या काय आहेत तर बॅचेस ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला अभ्यासायला मिळतील ठीक आहे तसंच आपलं मित्र एम पी एस सी नावाचं टेलिग्राम पेजसुद्धा आहे या टेलिग्राम पेजवर तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील किंवा त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही आपले लेक्चर्स होतात युट्यूबवर त्याची लिंकसुद्धा तिथे दिल्या जातील त्याचप्रमाणे आयोगाची जी काही अपडेट असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकत असतो जर हा ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा असेल तर याच्या लिंक जे आहेत ते खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील तसेच इन्स्टावर सुद्धा आपलं अभ्यास मित्र या नावानं काय आहे पेज आहे या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आपण काय करत असतो तर अभ्यासपूर्ण ज्या काही रील्स आहेत ते तिथं अपलोड करत असतो त्यासाठी तिन्ही जे काही महत्वाचे आहेत आपले जे काही प्लॅटफॉर्म ते तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता पुढे बघा जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आपण काय करत आहोत टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत तर जे काही पहिली आपण जे काही टार्गेट आहे ते कशाला केलेलं आहे अठ्ठावीस एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ठीक आहे त्या दृष्टिकोनातून आपण एक नवीन टेस्ट सिरीज जी आहे ती घेऊन आलेलो हो। आहोत मग आता या टेस्ट सिरीजचं नाव जर आपण बघितलं ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज असं ह्या टेस्ट सिरीजचं आपण नाव ठेवलं आहे आणि याचं जे काही विश्लेषण आहे ठीक आहे टेस्ट सिरीज जर आपण बघितलं तर टेस्ट सिरीजचं विश्लेषण तुम्हाला कुठं भेटून जाईल तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या ऑप्शनचं सुद्धा काय तर आपण त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन घेत असतो मग आता बघा ही जी काही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजची फीस किती आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त काय तर या टेस्ट सिरीजची फीस असणार आहे आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या अभ्यासमित्र ॲप्लिकेशनवर मिळणार आहे लक्षात ठेवा मग आता ही जी काही पहिली टेस्ट आहे कधी होणार आहे ही टेस्ट अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे बघा ठीक आहे अठ्ठावीस जानेवारीला येत्या अठ्ठावीस जानेवारीला ही पहिली टेस्ट होणार आहे टेस्टचा टायमिंग आहे दहा ते बारा आणि ही टेस्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे फ्री असणार आहे डेमो टेस्ट तुम्ही त्याला म्हणू शकता जे की तुम्हाला सर्वांना काय भेटेल सोडवायला भेटेल ठीक आहे तर सर्वांनी काय करायचं आहे जी काही आपली होणारी पहिली टेस्ट आहे ती तुम्ही सोडवा जर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता किंवा सुद्धा तुम्ही ही जी काही ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करू शकता यामध्ये जवळपास एकूण अकरा काय होणार आहेत आपल्या टेस्ट होणार आहेत आणि या माध्यमातून तुमचा जो काही सिलेबस आहे तो व्यवस्थित कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर महत्त्वाचा आहे जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावरसुद्धा तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता पुढे जाऊयात जर जा तुम्ही राज्यसेवा विजेता बॅचची तयारी करता असाल तरीसुद्धा आपल्याकडे बॅच आहे याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स आहेत डिजिटल नोट्स आहेत किंवा टेसरीसुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि ही बॅचसुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर पाहायला मिळणार आहे आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला एक्स्ट्रा माहिती तुम्ही घेऊ शकता कंबाईनचे विद्यार्थी जे कंबाईनसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे अभ्यास मित्र ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळणार आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूयात प्राचीन भारताच्या इतिहासाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्वाचे घटक आहेत ते काय हो, करणार गर आहोत कव्हर करणार आहोत मग कोणते कोणते महत्वाचे घटक आहेत तर यामध्ये कालखंड आहे कोणता कालखंड तर कालखंड म्हणण्यापेक्षा आपण याला म्हणूयात आश्मयुगाचा आपण अभ्यास करणार हो। आहोत कशाचा आश्मयुगाचा अभ्यास करणार आहोत आश्मयुगामध्ये जे काही तीन कालखंडामध्ये आश्मयुगाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्या तीन कालखंडाचा आपण याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करणार आहोत तसेच ताम्रपाषाण संस्कृती आहे महापाषाण संस्कृतीचा अभ्यास सुद्धा करणार आहोत त्याचप्रमाणे सिंधू संस्कृती आहे सिंधू संस्कृतीमधले जे काही महत्त्वाचे साईट्स असतील हडप्पा असेल मोहन जोदारो असेल कालिबंगाण असेल लोथल असेल या सर्व साईटसुद्धा त्या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत वैदिक संस्कृती आहे वैदिक कालखंडाचासुद्धा अभ्यास प पाहणार आहोत जनपद महाजनपदसुद्धा आपण अभ्यासणार आहोत मौर्य साम्राज्य असेल गुप्त साम्राज्य असेल वर्धन साम्राज्य असेल किंवा दक्षिणेतले जे काही इतर ज्या काही सत्ता होत्या त्या सर्व सत्तांचा आपण अभ्यास या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे येणारी कोणतीही एक्झाम असू दे त्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होताना दिसून येईल लेक्चर काय करायचंय शेवटपर्यंत त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे सुरुवात करूयात आश्मयुगापासून आता हे अभ्यासनापूर्वी अश्मयुग याला काय म्हणण्यात आलं हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आश्म या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर काय तुम्ही त्या ठिकाणी समजून जाईल तुम्हाला आश्म म्हणजेच काय तर दगड लक्षात ठेवायचं आहे दगडाला काय अश्माला काय म्हटलं जातं दगडसुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं मग ज्या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडांपासून शस्त्र बनवण्यात आली दगडांपासून इतर अवजारं बनण्यात आली इतर हत्यारं बनवण्यात आली त्याचमुळे जर आपण बघितलं निवाऱ्यासाठी सुद्धा या दगडांचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला ज्या हे सगळं ज्या युगामध्ये झालं त्या युगाला काय म्हणण्यात येतं अश्मयुग ठीक आहे लक्षात ठेवा ज्या युगामध्ये दगडांचा वापर मानवाने मोठ्या प्रमाणामध्ये केला म्हणून त्या युगाला काय म्हटलं जातं अश्मयुग अश्म म्हणजेच दगड पाषाण तुम्ही त्याला म्हणू शकता मग या अश्मयुगाचं काय करण्यात आलेलं आहे तीन भागात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ठीक आहे अश्मयुगाचं तीन भागात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे कोणत्या कोणत्या पुराणाश्मयुग आहे दुसरा जर आपण बघितला मध्याश्मयुग आहे आणि तिसरं आहे नवाश्मयुग या तीन भागात मध्ये असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि मग हे जे काही एक एक भाग आहे तो आपण आता व्यवस्थित कव्हर करूयात पुराणाश्मयुग जर आपण बघितलं तर पुराणाश्मयुगाचा जो काही कालखंड आहे तो ईसापूर्व पन्नास हजार ते इसवी सन पूर्व एक हजार हे काय आहे तर या पुराण युगाचा कालखंड आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि या युगामध्ये जो काही मनुष्य होता जो काही मानव होता तो हत्यारं कशापासून बनवायचा दगडांपासून बनवायचा मात्र ती हत्यारं आजच्या सा सारखी की, किंवा मध्याश्मयुगासारखी की, किंवा नवाश्मयुगासारखी तीक्ष्ण होती का तर नाही ती बोथट होती ओबड धोबड स्वरूपाची जी काही हत्यारं आहेत तो हा पुराणाश्मयुगातला मानव बनवायला त्याने सुरुवात केली होती मग यांचा मुख्य व्यवसाय काय होता शेती होता का उद्योगधंदे होते का त्या काळामध्ये तर नाही या पुराणाश्मयुगातल्या मानवाचा मुख्य व्यवसाय जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर तो होता शिकार ठीक आहे शिकार करणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता शेतीचा अजून शोध लागलेला नव्हता हे सुद्धा एक बाब महत्वाची आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते मग हे काय करायचे दगडी हत्यार बनवायचे यापासून शिकार करायचे आणि आपले जे काही जे काही त्यांचं भोजन वगैरे आहे अन्न वगैरे आहे ते त्या ठिकाणी गोळा करायचे ठिकाण कोण्या ठिकाणी बघा आता पुराणाश्मयुगीन जो काही मानव आहे त्याच्या खुना आपल्याला कोण्याकोण्या ठिकाणी सापडल्यात हे आपल्यासाठी परीक्षा दृष्टिकोनातून कसं असतं अत्यंत महत्त्वाचं असतं लक्षात घ्या शिव नदीचं पात्र आहे बेलन नदीचं पात्र आहे थरचं वाळवंट आहे उत्तर प्रदेशमधल्या मिर्जापूर या ठिकाणीसुद्धा पुराणाश्मयुगीन काही खुना आपल्याला सापडल्या आहेत राजस्थानमध्ये दिंडवाना भाग आहे मध्य प्रदेशमध्ये ज्या काही भीम बेटका नावाच्या गुफा आहेत त्या गुफामध्ये सुद्धा आपल्याला काय तर या पुराणा कालीन ज्या काही खुना आहेत किंवा तिथले जे काही साधनं आहेत ते आपल्याला सापडलेली पाहायला मिळतात तुंगभद्रा नदीचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये प्रदेशा सुद्धा पुराणाश्मीयुगीन मानवाच्या जे काही अवशेष आहेत किंवा जे काही खुना आहेत ते तिथं आपल्याला पाहायला मिळतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय तर हे अ, हे जे काही ठिकाणं आहेत ते अत्यंत महत्वाची आहेत बघा प्रश्न आला तरी इथं विचारलं जाऊ शकतं तसेच कोणता व्यवसाय होता शिकार करणं हा मुख्य व्यवसाय होता शेतीचा अजून शोध लागलेला नव्हता हे सुद्धा एक पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा आता त्यानंतर जाऊत मध्याश्मयुगाकडे इसवी सन पूर्व नऊ हजार ते इसवी सन पूर्व चार हजार हा जो काही कालखंड आहे या कालखंडाला काय म्हणण्यात आलं होतं मध्याश्मयुग ठीक आहे पुराणाश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्या जो काही मधला काळ आहे याला काय म्हणण्यात आलेलं होतं मध्याश्मयुग असं त्या ठिकाणी म्हणून आपण ओळखतो ठीक आहे लक्षात ठेवा आता बऱ्याच पुस्तकांमध्ये काय तर हे जे काही कालखंड दिलं आहे किंवा हे जे काही सन दिलेलं आहे त्यामध्ये थोडाफार फरक आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा काही पुस्तकांमध्ये नऊ हजार तर इथं आठ हजार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं आता वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये काय आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिलं आहे आपण बऱ्यापैकी जे काही स्टेट बोर्ड वगैरे आहे त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी घेतलेला आहे लक्षात घ्या मग आता या मध्याश्मयुगाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं आता मध्याश्म पुराणाश्मयुगामध्ये काय होतं मानव हत्यार बनवायचं मात्र कशी होती ओबडधोबड हत्यार होती मात्र थोड्याशा याच्यामध्ये अपडेट झालेले आहेत हत्यारं कशी झालेली तीक्ष्ण स्वरूपाची हत्यारं तो आता बनवायला सुरू केलं होतं कधी मध्याश्मयुगामध्ये मग या मध्याश्मयुगीन मानवाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडलेत आपल्याला बघा बागोर आहे राजस्थानमधलं आदमगड मध्य प्रदेश बेलन नदीचा भाग उत्तर प्रदेश या ठिकाणी काय तर मध्याश्मयुगीन मानवाचे जे काही खुना आहेत अवशेष आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी मिळालेत परीक्षेमध्ये कधी कधी काय विचारलं जातं राज्य आणि त्या राज्यातले ठिकाणं यामधल्या जे काही जोड्या जुळवा आहेत यावर सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो राजस्थानमध्ये बागोर मध्य प्रदेशमध्ये आदमगड उत्तर प्रदेशमध्ये बेलन नदीचा जो काही भाग आहे या भागामध्ये या मानवाच्या खुना आपल्याला पाहायला मिळतात बघा आता या मध्याश्मयुगाच्या शेवटी काय झालेलं आहे प्राणी पाळायला सुरुवात झालेली आहे बघा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की कोणत्या युगाच्या शेवटी मानवाने प्राणी पाळायला सुरुवात केलं होतं मध्याश्म युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मानवाने प्राणी पाळायला सुरुवात केली होती कोणते कोणते प्राणी होते गाय आहे बैल आहे शेळी मेंढी डुक्कर इत्यादी जे काही प्राणी आहेत तो मानव काय करू लागला होता पाळायला त्याने सुरुवात केलेली होती तसेच या मध्याश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालेलं आहे अग्नीचा शोध लागलेला आहे बघा महत्वाच्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत कधी मध्याश्मयुगामध्ये काय प्राणी पाळायला सुरुवात झाली होती आणि आता काय अग्नीचा शोध लागलेला होता म्हणून त्याने जे काही शिकार करून मिळवलेला अन्न आहे तो आता कसं करू लागला होता भाजून त्या ठिकाणी खाऊ लागलेला होता ठीक आहे शिजून वगैरे अजून त्याला तितकं सुचत नव्हतं किंवा तितकं अपडेट त्या ठिकाणी ते लोक झाले नव्हते ते काय करायचे भाजून खायला त्यांनी सुरुवात केलं होतं पुढे जाऊयात नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते इसवी सन पूर्व एक हजार पाचशे हा जो काही कालखंड आहे याला काय म्हणून ओळखलं जातं नवाश्मयुग म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं मग यामध्ये बघा सर्वात तीक्ष्ण दगडी हत्यार बनवायला सुरुवात झाली होती इकडं कशी होती तीक्ष्ण होती मात्र आता काय एकदम टोकदार ठीक आहे एकाच बारीत जो काही शिकार आहे तो त्याला त्यांना त्या ठिकाणी मारता येणं सहज शक्य झालं होतं कशामुळं आता ही जी काही हत्यारं आहेत ती सर्वात तीक्ष्ण त्या ठिकाणी दगडी हत्यार जी बनवायला या मानवाने शिकून घेतलेलं होतं मग आता नवाश्मीन मानवाच्या खुना कुठं सापडलेल्या आहेत बुर्जूहम हो आहे गुफकल आहे जम्मू आणि काश्मीर या भागामध्ये सुद्धा चिरांड आहे बघा कुठं बिहारमध्ये टेक गारो टेकडे आहेत मेघालयमध्ये त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं मिर्जापूरमध्ये पायमपल्ली तामिळनाडूमध्ये सुद्धा आपल्याला या नवाश्मीन मानवाच्या खुना सापडलेल्या आहेत उतनूर एक ठिकाण आहे कुठं आंध्र प्रदेशमध्ये म्हस्की आहे ब्रह्मगिरी आहे दाल्लूर आहे कोडेकाल संगत कल्लू टी नरस नरसपूर्स पाणी जर आपण बघितलं कर्नाटकमध्ये सुद्धा काय तर या नवाश्मयुगीन मानवाच्या खुना किंवा औषध जे आहेत ते त्याच्या आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत ही ठिकाणं महत्वाची आहेत नवाश्मयुगात जर आपण बघितलं तर सर्वात तीक्ष्ण दगडी हत्यारं या ठिकाणी बनवायला सुरुवात झाली होती आणि याच नवाश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा नवाश्र्मयुगात जर आपण बघितलं शेतीला काय झाली होती सुरुवात झालेली होती ठीक आहे शेतीला काय झालेलं आहे आता सुरुवात झालेली होती लक्षात घ्यायचं ह्या महत्वाच्या बाबी आहेत शेती करायला मानवाने कुठं सुरुवात केली होती युगामध्ये मानवाने शेती करायला सुरुवात केलेली आहे शेती करायला सुरुवात केली त्याचा फायदा काय झाला तर त्याला अधिक वेळ मिळू लागलेला होता कारण की त्याचं जे काही संपूर्ण जीवन होतं ते कशातच जायचं त्याचा शिकार मिळवण्यात त्याचा सगळा दिवसभराचा वेळ निघून जायचा मात्र शेतीच्या शोधामुळे तो तिथं अन्नधान्य पिकवू लागलेला होता पाळीव प्राणी ठेवू लागलेला होता त्यामुळं त्याच्याकडे दिवसातला बराच वेळ शिल्लक होता त्या शिल्लक वेळेचा त्याने उपयोग कोणत्या ठिकाणी करून घ्यायला सुरुवात केली होती नवीन नवीन संशोधन करायला त्याने सुरुवात केली होती नवीन नवीन प्रयोग तो त्या ठिकाणी करू लागला होता आणि त्यातूनच पुढच्या काळामध्ये विकसित मानव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक आहे युगामध्ये जर काय झालेलं आहे शेतीला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली होती आणि या शेतीच्या सुरुवातीमुळे किंवा शेतीच्या शोधामुळे या मानवाचं जीवन कसं झालेलं आहे स्थिर त्या ठिकाणी जीवन झालेलं होतं स्थिर जीवन झाल्यामुळं त्याला काय तर त्या ठिकाणी अधिक वेळ मिळू लागला होता आणि अधिक वेळामुळं वेगवेगळ्या ज्या काही संशोधनं आहेत तो त्या ठिकाणी करू लागलेला होता आता नवाश्मयुगाची सुरुवात झालेलं जगातले ठिकाण कोणते इकडं प्रश्न आपल्याला विचारला जाईल जागतिक ठिकाण जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर लक्षात ठेवा मेसोपोटोमियाचा जो काही भाग आहे इजिप्तचा जो काही भाग आहे चीनचा जो काही भाग आहे किंवा आपला पूर्वेकडचा जो काही भाग आहे या संपूर्ण भागामध्ये काय होतं जगभरामध्ये आपल्याला नवाश्मयुगीन मानवाच्या खुना सापडतात मेसोपोटोमिया जर आपण बघितलं तर टायग्रस आणि युक्रेटिस या दोन नद्यांच्या भागामध्ये आपल्याला नवाश्मयुगीन मानवाच्या वसाहती त्या ठिकाणी सापडतात नवाश्मयुग या ठिकाणी जर आपण बघितलं सन पूर्व दहा हजाराच्या सुमारास या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती जी आहे ती काय होती अस्तित्वात होती मग या नद्यांच्या भागामध्ये त्या काळातला मानव काय करायचा शेती करायचा कोणते पीक घ्यायचा गहू आणि बारली हे इथले लोक त्या ठिकाणी पिकवायचे इजिप्तमध्ये जर आपण बघितलं नाईल नदीचा जो काही भाग आहे त्या नाईल नदीच्या भागामध्ये काय केलं जायचं तर ते पिकं जी आहेत ती त्या ठिकाणी घेतली जायची ती पिकं कोणती होती गहू आणि बारली जागतिक ठिकाण आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचं इजिप्तमध्ये सुद्धा आपल्याला नवाश्मयुगीन संस्कृतीच्या खुना सापडलेल्या आहेत चीनमध्ये बघा हो यांग हो नावाची नदी आहे कोणती हो यांग हो नावाची नदी आहे आणि या नदीच्या भागामध्ये सुद्धा ही संस्कृती अस्तित्वात होती किंवा या युगातला मानव अस्तित्वात होता तो काय करायचा गहू राळ भात इत्यादी जे काही पिकं आहेत तो या ठिकाणी पिकवताना आपल्याला पाहायला मिळतो नवाश्मीयुगीने सुरुवात झालेले जागतिक ठिकाण आपण पाहतोय मेसोपोटोमिया इजिप्त आहे आणि चीन आहे इतकं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे मात्र अजून एक महत्त्वाचं काय कोणत्या नद्या आहेत इकडे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळं मेसोपोटोमिया टायग्रस युक्रेटिस नदी लक्षात ठेवा इजिप्तची नाईल नदी आणि चीनची होयांग हो या नदीच्या परिसरामध्ये किंवा या नदीच्या खोऱ्यांमध्ये नव या पुराणाश्मयुगीन मानवाच्या काय सापडलेल्या आहेत आपल्याला अवशेष खुना त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मग भारतीय उपखंडामध्ये जर आपण बघितलं या नवाश्मयुगीन संस्कृतीच्या बाबतीत तर बघा सिंधू नदीचा जो काही भाग आहे तिथंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कधी इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी काय तर हे जे काही खुना आहेत आपल्याला पाहायला मिळतात पिके कोणती होती बार्ली आणि गहू इत्यादी पिके या भागामधले जे काही मानव आहेत तो घेताना आपल्याला दिसतो तसेच पाकिस्तानातील मेहरगड हा पॉईंट लक्षात ठेवा पाकिस्तानातल्या मेहरगड या ठिकाणी नवाश्मयुगाची सुरुवात झाली असावी असं काय केलं जातं मांडलं जातं लक्षात ठेवा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर एक महत्त्वाचे तज्ज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे गार्डन चाइल्ड गार्डन चाइल्ड यांनी काय केलं होतं तर नवाश्मयुगीन संस्कृतीला काय म्हटलेलं आहे नवाश्मयुगीन क्रांती असं त्या ठिकाणी नाव त्यांनी दिलं आहे काय म्हटलेलं आहे या संस्कृतीला नवाश्मयुगीन क्रांती असं त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला के आपल्याला सांगता येतो कारण की या नवाश्मयुगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झाले होते बदल झालेले होते मानवाला त्या ठिकाणी तो शेती करू लागला होता त्याच्या जीवनामध्ये अमूला अमूलाग्र त्या ठिकाणी बदल झाले होते त्यामुळे या नवाश्मयुगाला कोणी नवाश्मयुगीन क्रांती असं म्हटलं इकडे प्रश्न विचारला जाईल कोण आहेत गार्डन चाइल्ड नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी काय केलं होतं तर या संस्कृतीला किंवा या युगाला नवाश्मयुगीन क्रांती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये नवाश्मीयुगीन स्थळे मिळालेली नाहीत लक्षात ठेवायचे का मिळाले नाहीत लक्षात ठेवा कारण की मध्याश्मीयुगानंतर महाराष्ट्र जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये काय तर डायरेक्ट जे काही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे त्याच्या काही खुना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात यस आश्मयुगानंतर सॉरी मध्याश्मयुगानंतर या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं युगातल्याच खुना आपल्याला त्या ठिकाणी मिळालेल्या या आहेत यामध्ये बघा चाकाचा वापर आपल्याला पाहायला मिळतो भांडे मणी सुद्धा सुरुवात या नवाश्मयुगामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते चाकाचा वापरसुद्धा का हा मानव करू लागलेला होता त्या चाकाचा वापर करून कुंभारकाम त्या ठिकाणी व्हायचं वेगवेगळ्या त्या ठिकाणी साधनं जी आहेत ती बनवलेली जायची कधी नवाश्मयुगामध्ये ह्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे नाव लक्षात ठेवा आणि हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा की मध्याश्मयुगानंतर डायरेक्ट काय ताम्रपाषाणयुगन जे काही खुना आहेत आपल्याला आढळतात महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुगीन स्थळे मिळालेली नाहीत अद्याप मिळालेली नाहीत पुढे बघा तांब्रपाषाणयुगाबाबत आपण अभ्यासूयात ताम्रपाषाण युगाच्या बाबतीत जर आपण बघितलं नवाश्मयुगीन शेवटच्या काळात तांब्याचा वापर करायला त्या ठिकाणी काय झालं होतं सुरुवात झालेली होती म्हणजे नवाश्मयुगातच काय झालेलं आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये धातूचासुद्धा शोध लागलेला होता आणि त्या धातूपासून भांडे बनवायला सुरुवात झालेली होती आणि तिथून पुढच्या काळामध्ये या धातूचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये वाढत गेला होता म्हणून या युगाला काय म्हणण्यात आलेलं होतं तांब्र पाषाण युग असं म्हणण्यात आलेलं होतं नाव लक्षात ठेवा नावातच काय आहे तांब्र पाषाण तांब्र म्हणजेच काय तांब्र म्हणजेच काय तांबे हा धातू लक्षात ठेवायचा आहे आणि पाषाण म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे पाषाण म्हणजेच काय दगड ठीक आहे म्हणजे तांब्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड ज्या युगामध्ये तांब्याचा आणि दगडाचा वापर करण्यात आला त्याला काय म्हटलेलं आहे तांब्रपाषाण युग असं म्हटलेलं आहे ठीक आहे तांब्याचा आणि दगडाचा वापर या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत होता म्हणून याला युग म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं ठीक आहे मग आता याच काळामध्ये गाय आहे शेळी आहे मैस आहे बैल आहे हे प्राणीसुद्धा हे लोक त्या ठिकाणी पाळत होते तसेच त्यांना घोडा हा प्राणी माहिती नव्हता आता बघा हे कसं काही शक्य आहे की होता न होता आपल्याला माहिती झालं तर या ज्या कार्बन डेटिंग वगैरे हे प्रकार आहेत ठीक आहे सी फोर्टीन आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यावरून काय कळतं एखाद्या जे सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचं जे काही आयुर्मान आहेत आहे। आहे। त्या ठिकाणी आपल्याला समजून येतं की म्हणजे त्या नेमक्या कधीच्या आहेत मग ज्या वेळेस या भागामध्ये करण्यात आलं होतं या काळामधल्या ज्या काही खुना आहेत त्या तिथं सापडल्या नव्हत्या म्हणजे घोड्यात जे काही अवशेष आहेत तिथं त्यावेळेस त्या, त्या काळातले त्यांना मिळाले नाहीत म्हणून यावरून अंदाज काय आपल्याला सांगता येतो की त्यांना घोडा हा प्राणी त्या ठिकाणी माहीत नव्हता मात्र हे जे काही प्राण्यांचे अवशेष जे सापडले होते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यांची कार्बन डेटिंग वगैरे ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस तो निश्चित काळ जो आहे तो आपल्याला समोर येतो म्हणजेच काय तर युगामधले जे काही लोक आहेत मानव आहेत तो काय करायचा गाय आहे शेळी आहे म्हैस आहे बैल आहे इतर जे काही प्राणी आहेत तो पाळताना आपल्याला दिसून येतो तसेच पिकं कोणती होती गहू आहे तांदूळ आहे बाजरी मसूर इत्यादी पिकं जी आहेत ती युगामध्ये घेतली जायची त्यांचा वापर सुद्धा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता यांच्या घरांचा आकार कसा होता घरे गोल आकाराची होती लक्षात ठेवायचे युगीन मानवाची जी काही घरे आहेत ती कशा आकाराची होती गोल आकाराची आपल्याला सांगता येतात यस पुढे बघा कापड बनवण्याची कला सुद्धा काय झाली होती अवगत झालेली होती हा पॉईंट महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या युगामध्ये कापड बनवण्याची कला मानवाला अवगत झाली होती तर ताम्रपाषाण युगामध्ये कापड बनवण्याची कला जी आहे ती मानवाला अवगत झालेली होती आता हे कशाहून कळालेलं आहे तर काही कापडाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळालेले आहेत किंवा त्या काळामध्ये ज्या काही मूर्ती उत्खननामध्ये समोर आलेल्या आहेत त्यांच्यावर काय तर कापड त्यांच्या शरीरावर असल्याचं त्यांनी तिथं चित्रामध्ये दर्शवलेलं होतं किंवा त्या मूर्तीवर तशा पद्धतीनं कापड जे आहे ते कोरलेलं होतं मग यावरून काय सांगता येतं की कापड जे आहे ते बनण्याची कला या काळामध्ये मानवाला काय झाली होती अवगत झाली असावी ठीक आहे टेरेकोटाने बनवलेल्या स्त्री देवतांच्या मूर्तीसुद्धा त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे टेरेकोटाने बनवलेल्या स्त्री देवतांच्या मूर्ती होत्या स्त्री देवतांचे हे लोक काय असावेत उपासक असावेत हे आपल्याला यावरून सिद्ध होते लेखन कला अवगत होती का लेखन कला अजून अवगत नाही बघा हडप्पा संस्कृतीपर्यंत त्यांना लेखन कला अवगत नव्हती लक्षात घ्या हडप्पा कालीन लोक प्रगत होते त्यांची लिपी होती मात्र लिपी कशी होती चित्र स्वरूपाची लिपी होती हडप्पा कालीन मानवाला लिपीचं ज्ञान होतं मात्र ती लिपी कशी होती चित्र स्वरूपाची लिपी होती आत्तासारखं जे काही आपण पाहतोय हे अशी लिपी होती का त्या काळामध्ये नाही ठीक आहे मग यात ताम्रपाशन युगामध्ये सुद्धा लेखन कला जी आहे ती अवगत झालेली नव्हती शेतीमध्ये नांगराचा वापरसुद्धा या काळामध्ये प पाहायला मिळत नाही धातूचा वापर करणारी ताम्रपाशन संस्कृती ही भारतामधील पहिली सभ्यता होती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं ज्या युगामध्ये काय करण्यात आलं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये धातूचा वापर करायला सुरुवात लोकांनी केलेली होती यस कापड बनवण्याची कला असेल कशापासून बनवलेल्या मूर्ती टेरेकोटाने बनवलेल्या स्त्री देवताच्या मूर्ती आपल्याला उत्खननात मिळालेल्या आहेत लेखन कला यांना अवगत नव्हती शेतीमध्ये नांगराचा वापर नव्हता हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बघा युगीन संस्कृती भारतात तुटक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम भारतामध्ये आहे आणि पूर्व भारतामध्ये आहे महाराष्ट्रातले कोणते ठिकाणं आहेत जोरवे आहे नेवासा आहे दायमाबाद आहे चांदोली आपल्याला एक महत्त्वाचं ठिकाण सांगता येतं सेनगाव आहे इनामगाव आहे प्रकाशे आणि नाशिक या भागामध्ये काय होती तर ताम्रपाशाण संस्कृतीतले महाराष्ट्रातले हे काही महत्वाचे ठिकाण आहेत परीक्षेला प्रश्न आला होता का तर परीक्षेला आपल्याला यावर प्रश्न विचारलेला आहे बघा महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातले ठिकाणं जोरवे नेवासे दायमाबाद चांदोली सेनगाव आहे लक्षात ठेवा इनामगाव आहे प्रकाशे आणि नाशिक या ठिकाणी हे काय आहेत महाराष्ट्रातले ताम्रपाषाण संस्कृतीचे इथं आपल्याला अवशेष किंवा खुना सापडले आहेत पश्चिम भारतामध्ये अहर आहे त्याचपणे जर आपण बघितलं सीकर गिलुंड नावाचं ठिकाण आहे ना काय गिलुंड नावाचं ठिकाण आहे ना बघा पूर्व भारतामध्ये चिरांड आहे त्याचपणे बर्डवान सेनूर सोनापूर पांडुराजा डिब्बी पश्चिम बंगालमधलं आपल्याला ठिकाण सांगता येतं या ठिकाणी काय तर ता ताम्रपाषाण संस्कृतीचे जे काही खुना आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत महाराष्ट्रातले ठिकाणं अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेला यावर प्रश्न याआधी विचारलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पुढे जाऊयात ताम्रपाषाण संस्कृती जर आपण बघितलं तर तिला ठिकाणानुसार ना वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये कायता संस्कृती म्हटलं जायचं राजस्थानमध्ये आहाड संस्कृती मध्य प्रदेशमध्ये माळवा संस्कृती आणि नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात जर आपण बघितलं जर्वे संस्कृती म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं आता मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितलं कायता संस्कृती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काय सांगता येते काली नदी जी आहे ठीक आहे त्या काली नदीच्या परिसरामध्ये काली नदी काय आहे चंबळची उपनदी आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या युगीन संस्कृतीपैकी सर्वात प्राचीन संस्कृती असणारी कोणती आहे ही कायता संस्कृती आपल्या त्या ठिकाणी सांगता येते ठीक आहे पुढे बघा आहार जर आपण बघितलं राजस्थानमध्ये आहे खेत्रीचा जो काही परिसर आहे त्या भागामध्ये आपल्या या संस्कृतीच्या खुना आपल्याला आढळल्या त्या ठिकाणी तांब्याची खान होती ठीक आहे या ठिकाणी जर आपण बघितलं काय होतं तांब्याची खाण जी आहे ती आढळलेली आहे मध्य मध्ये मद, जर आपण बघितलं माळवा संस्कृती आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचं महत्त्वाचं ठिकाण आपल्याला हे सांगता येतं जोरवे संस्कृती जर आपण बघितलं तर नगरचा जो काही भाग आहे विस्तार जर आपण बघितला तर तापी नदीचं जे काही खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये आपल्याला विस्तार पाहायला मिळतो तसेच गोदावरी भीमा या भागामध्ये सुद्धा ही संस्कृतीचे काही अवशेष आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत दायमाबाद प्रकाशे इनामगाव हे काही ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे महाराष्ट्रातले महत्वाचे ठिकाण आपल्याला सांगता येतात ठीक आहे ताम्रपाषाण संस्कृती जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढे जाऊयात महापाषाण युग आता महापाषाण युग नाव तुम्हाला लक्षात परत ठेवायचं आहे महापाषाण काय म्हटलेलं आहे महा महा म्हणजेच काय मोठे पाषाण म्हणजेच काय दगड लक्षात घ्या मोठे दगडाचा जो काही वापर आहे तो या युगामध्ये झालेला होता म्हणून याला काय नाव देण्यात आलेलं आहे महापाषाण ठीक आहे महा युग म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आढळ कुठं आहे फक्त भारतात का नाही जगभर आपल्याला पाहायला मिळतं कालखंड जर आपण बघितला भारता भारतातला सन पूर्व एक हजार पाचशे ते पाचशे वर्ष हा काय आहे महापाषाण युगीन संस्कृतीचा काळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा या युगाचा काळ त्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं एक हजार ते चारशे वर्ष या ठिकाणी इसवी सन पूर्व एक हजार ते सन पूर्व चारशे या कालखंडामध्ये महापाशाण जी काही संस्कृती आहे तिथं आपल्याला पाहायला मिळते आजही प्रचलित काही बाबी जर आपण बघितल्या तर या संस्कृती सॉरी या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होतं ते वैशिष्ट्य नेमकं काय का होतं तर जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या सोबोवताली ठीक आहे त्याला ज्यावेळेस पुरलं जायचं त्याच्या सोबत आली काय केलं जायचं मोठे मोठे दगड जे आहेत ते उभे ठेवले जायचे आणि म्हणून याला काय म्हटलं गेलं आहे महापाषाणयुगीन सं महापाषाण युग म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं मग आजही काही भाग अशा आहेत काही जमाती अशा आहेत ज्यांच्यामध्ये काय केलं ले जातं तर त्या जमातीमधल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या भोवताली अशा प्रकारची जी काही शिळा आहेत ते ठेवले जातात त्याला शिला शिळा वर्तुळे असं म्हटलं जातं मराठीमध्ये ठीक आहे त्याला काय म्हटलं जातं शिळा वर्तुळे असं म्हटलं जातं महाराष्ट्रात जर आपण बघितलं जो काही विदर्भाचा भाग आहे त्या विदर्भाच्या भागामध्ये काय तर अशा प्रकारची काही शिला वर, शिळा वर्तुळे आहेत ती काय झालेली आहेत तर आढळलेली आहेत आजही बऱ्याच जणांच्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये काय तर अशा प्रकारची शिळा वर्तुळे असतील त्यांनी ती बघितलेलीसुद्धा असतील बघितली असेल तर कमेंट करून सांगा तुमचं ठिकाणसुद्धा त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे मग आजही प्रचलित आहेत कशामध्ये ओडिशा राज्यामध्ये बोडो जमातीमध्ये अशा प्रकारची ही वर्तुळे आपल्याला पाहायला मिळतात दक्षिण भारतामध्ये तोडा आणि कुरुम नावा जे काही स जमाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही पद्धत पाहायला मिळते ईशान्य भारतात नागा आणि खासी या जमातीमध्ये काय तर अशा प्रकारची जी काही शिळा वर्तुळे आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात बघा जी काही अशा प्रकारची काय असायचं ती शिळा वर्तुळे पाहायला मिळतात तुमचं जे काही सावी सातवीचं बुक आहे त्या बुकमध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला ते जे काही शिळा वर्तुळे असल्याचं जे जे काही चित्र आहे ते तुम्ही पाहिलेलं असेल बघा महाराष्ट्रातील ठिकाणे आता महापाषाणयुग जर आपण बघितलं महाराष्ट्रातले हे ठिकाणं आहेत जे की महत्त्वाचे आहेत कशा दृष्टिकोनातून परिषद दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा प्रामुख्याने आता महाराष्ट्रात महापाषाणयुग युगा युग जर आपण बघितलं तर कोणत्या भागामध्ये याचा खुना आपल्याला सापडतात विदर्भामध्ये विदर्भामध्ये कुठे नागपूर चंद्रपूर भंडारा या भागामध्ये आपल्याला ही काय तर शिळा वर्तुळे जी आहेत ठीक आहे शिळा वर्तुळे जी आहेत ती आपल्याला इथं पाहायला मिळालेली आहेत ठीक आहे हे लोक काय होते प्रामुख्याने कारागीर होते आणि ही जी काही शिळा वर्तुळे आपल्याला सापडलेली आहेत ती नेमकी कोणत्या मार्गावर सापडलेली आहेत तर प्राचीनकालीन जो काही व्यापारी मार्ग होता त्या व्यापारी मार्गावर आपल्याला ही शिळा वर्तुळे जी आहेत ती पाहायला मिळतात ठीक आहे प्रामुख्याने कारागीर लोक जे आहेत किंवा जे काही कामगार लोक होते ते त्या व्यापारी मार्गाने प्रवास करायचे अपघातामध्ये जर वगैरे काही मृत्यू झाला तर अशा वेळी त्याला तिथं पुरला जायचं आणि त्याची एक आठवण म्हणून काय केलं जायचं ही शिळा वर्तुळे जी आहे ती त्याच्या भोवती उभारली जायची यस नागपूरजवळ नायकुंड हे काय तर महापाषाणयुगीन लोखंड शुद्ध करण्याची भट्टी जी आहे ती इथं सापडलेली आहे बघा महत्वाचं आहे नागपूरजवळ नायकुंड नावाचं एक ठिकाण आहे या नायकुंडच्या परिसरामध्ये काय होतं महापाषाणयुगीन कशाची भट्टी होती तर लक्षात ठेवायचं आहे लोखंड शुद्ध करण्याची भट्टी जी आहे ती इथं सापडलेली आहे तर हे महाराष्ट्रातले ठिकाणं आहेत आणि महाराष्ट्रातले ठिकाणं कसे असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असतात यानंतर पुढे जाऊयात आपण हडप्पाकालीन जी काही संस्कृती आहे त्या हडप्पा संस्कृतीचा या ठिकाणी अभ्यास करूयात हडप्पा संस्कृतीवर बऱ्याचदा काय तर आपल्याला प्रश्न जी आहेत ती परीक्षेमध्ये वारंवार पाहायला मिळतात ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत आता हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य पाहण्या अगोदर आपण काय करूयात नेमकी ही संस्कृती जी आहे ती शोध नेमका कोणी घेतला आणि कशा पद्धतीने ते शोधलं गेलं ह्या बाबी आपण सुरुवातीला बघूयात बघा पहिला उल्लेख जो आहे तो कधीचा आहे अठराशे सव्वीसचा आहे कोणी केलेला आहे चार्ल्स मेसन नावाचे ब्रिटिश व्यक्ती आहेत त्यांनी काय केलं होतं तर हडप्पा जी काही संस्कृती आहे किंवा या परिसरामध्ये त्याला काय आढळलेले होते तर अशा प्रकारचे जे काही छोटे छोटे इमारतीचे काही अवशेष आहेत किंवा काही खुना ज्या आहेत किंवा तिथं त्याला वेगवेगळे जे काही धातूपासून बनवलेल्या वस्तू आहेत त्या त्याला तिथं थोडेसे आढळलेल्या होत्या मग त्यानं काय केलं होतं तर त्या ठिकाणी सर्वप्रथम निरीक्षण केलं होतं कोणी चार्ल्स मेसन नावाच्या एका व्यक्तीने मग त्याने जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये इथं भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना झालेली होती कधी अठराशे एकाहत्तर वेगळे साली त्या ठिकाणी स्थापना झाली होती पहिले अध्यक्ष होते अलेक्झांडर यांनी सुद्धा या, या ठिकाणी काय केलं होतं तर निरीक्षणाचं काम केलेलं होतं मात्र खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर पुढच्या काळामध्ये काय झालेलं आहे बघा पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर बघा बघा या ठिकाणी बघा कधी एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चोवीस या काळामध्ये सर जॉन मार्शल यांनी काय केलं होतं तर इथं थोडंसं उत्खनन केलेलं होतं आणि या उत्खननामुळे हडप्पाचे काय झालं होतं जगाला ओळख त्या ठिकाणी निर्माण करून दिली होती कोणी सर जॉन मार्शल यांनी ठीक आहे हा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे दोन नावं लक्षात ठेवा एक आहे चार्ल्स मेसन अठराशे सव्वीस पहिली नोंद आपल्याला यांच्याकडून सापडते त्याचबरोबर जर आपण बघितलं जगाला ओळख करून देणारे कोण आहेत जॉन मार्शल आहेत कधी एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चोवीस या काळामध्ये मात्र एकोणीसशे एकवीस त्याचबरोबर एकोणीसशे चोवीस या काळामध्ये काही भारतीय व्यक्तीसुद्धा आहेत ज्यांनी काय केलं होतं तर या भागामध्ये जाऊन उत्खनन केलं होतं आणि ह्या ज्या काही साईट आहेत त्या जगासमोर आणलेल्या होत्या लक्षात घ्यायचंय ठीक आहे हडप्पा एक लक्षात ठेवा हडप्पा एक असं शहर होतं जे की काय एक अत्याधुनिक शहर ज्याला तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणून ओळखू शकता हे आपण पाहूयात मात्र तत्पूर्वी आपण याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते थोडक्यामध्ये आधी सुरुवातीला समजून घेऊयात हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य आपण सुरुवातीला पाहूयात आता हडप्पा जी काही संस्कृती आहे त्या हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये काही बाबी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यामध्ये इथली जी काही नगर रचना होती ती नेमकी कशा पद्धतीची होती तर सुव्यवस्थित नगर रचना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता तुम्हाला इथं काय दिसत आहेत तर हे एकमेकांना काटकोणात छेदणारे जे काही रस्ते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे रस्ते अशा प्रकारचे रस्ते होते आणि या रस्त्याच्या दुथर्पा काय दिसते तुम्हाला तर घरं दिसत आहेत घरांमध्ये तुम्हाला अंतर सुद्धा दिसतंय आणि ही जी काही घरं बांधण्यात आलेली होती या घरातून येणारं जे काही सांडपाणी आहे हे रस्त्याच्या खाली काय करण्यात आलं होतं ड्रेनेज सिस्टीम सुद्धा त्यांनी उभारलेली होती म्हणजे इतकं प्रगत ही काय होती तर हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीला म्हणून आपण ओळखतो ती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे सांडपाणी व्यवस्था होती बघा ठीक आहे मॅनहोल होता त्याचपणे ही जी काही ड्रेनेज सिस्टीम होती ती बंदिस्त स्वरूपाची ड्रेनेज सिस्टीम होती जशी तुम्हाला आत्ता आपल्या शहरांमध्ये पाहायला मिळते आजही आपल्या गावामध्ये वगैरे ड्रेनेज सिस्टीम नाही मात्र हडप्पाकालीन जे काही लोक राहत होते त्यांच्या ठिकाणी काय होतं तर त्यांनी ड्रेनेज सिस्टीम ड्रेनेजची ड्रेने व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली होती आणि जर जा त्यामध्ये जर काही कचरा वगैरे अडकला तर अशावेळी तिथं मॅनहोलसुद्धा होते तिथून ते लोक काय करायचे तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्तीसुद्धा करायचे तर अशा पद्धतीनं सुव्यवस्थित नगररचना होती सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता व्यापार कशा पद्धतीने चालायचा सर्वत्र समान मुद्रा होत्या समान शैली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शैली नेमकी कशी होती लिपी होती मात्र कशी होती चित्रलिपी होती लक्षात ठेवायचे हडप्पा काळामध्ये चित्रलिपी होती लक्षात घ्या कोणती चित्रलिपी होती आता आकाराची वजन व मापे समान आकाराची काय होती वजन व मापे आपल्याला पाहायला मिळतात आकार कसा होता यांचा समान आकाराची वजन व मापे यस वस्तुविनिमय वि वस्तुविनिमयाची काही पद्धत आहे ती हडप्पा काळामध्ये काय होती अस्तित्वात होती आता हडप्पा काळामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्यासुद्धा जर आपण बघितलं तर गावामध्ये वगैरे काय मागच्या दहा पंधरा वर्षा किंवा वीस वर्षापर्यंत काय केलं जायचं वस्तुविनिमयाची पद्धत आपल्याला पाहायला मिळायची किंवा आपल्या बालपणी जरी आपण बघितलं तर काय केलं जायचं तर त्या ठिकाणी आपल्याकडली असलेली जी काही ज्वारी आहे ती दुसऱ्याला दिली जायची दुसऱ्याकडचा जो काही गहू आहे तो त्या ठिकाणी आपण घ्यायचो म्हणजे जी काही असली ही जी काही वस्तुविनिमयाची पद्धत होती ती ही कधीपासून आहे तर हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला ही पाहायला मिळते ठीक आहे जहाजांचा वापरसुद्धा त्या ठिकाणी केला जायचा जहाजांची जी काही गोदी आहेत ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत राजकीय व्यवस्था जर आपण बघितली तर राजकीय व्यवस्थेबाबत स्पष्ट माहिती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही कारण की राजकीय व्यवस्थेबाबत जे काही नोंदी आहेत त्या नोंदी असणं महत्त्वाचं आहे की नेमकं तिथलं प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची होती वगैरे ह्या बारीक सारी ज्या काही गोष्टी आहेत त्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही किंवा स्पष्ट माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही विस्तार जर आपण बघितला पंधरा लाख वर्ग किलोमीटरमध्ये या हडप्पा संस्कृतीचा काय झाला होता विस्तार झालेला होता आता इकडे बघा उत्तरेला जर आपण बघितलं मांडा नावाचं ठिकाण आहे ना जम्मू काश्मीरमध्ये तिथपासून तर दक्षिणेला महाराष्ट्रामध्ये बघा दैमाबाद नावाचं ठिकाण आहे ना गोदावरीच्या परिसरामध्ये तिथपर्यंत काय होता हडप्पा संस्कृतीचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो इकडे जर आपण बघितलं सुतका खेंडोर नावाचं एक ठिकाण आहे बलुचिस्तानमध्ये तिथ म्हणजे सध्याच्या पाकिस्तानपासून जर आपण बघितलं उत्तर प्रदेशमधल्या मालमगीरपूर इथपर्यंत काय होतं तर त्या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीचा पूर्व पश्चिम जो काही विस्तार आहे तो पाहायला मिळतो उत्तर दक्षिण विस्तार जम्मू काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर इकडे पाकिस्तानपासून उत्तर प्रदेशपर्यंतचा भाग जो आहे तिथपर्यंत काय झालं होतं या हडप्पाकालीन संस्कृतीचा विस्तार जो आहे तो पाहायला आपल्याला मिळतो ठीक आहे धर्म जर आपण बघितलं धर्म कशा होता तर बघा एका मुद्रेवर तीन शिंगी काय पाहायला मिळतो तर देव पाहायला मिळतो त्याला काय म्हटलं गेलं आहे पशुपती महादेव असं म्हटलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या ठीक आहे पशुपती महादेवाची काय तर मुद्रा जी आहे ती आपल्याला तिथं सापडलेली आहे जी काही उत्खनन करण्यात आलेलं होतं त्या उत्खननामध्ये पशुपती महादेवाची काय तर त्या ठिकाणी जी काही मूर्ती आहे ती मिळाली किंवा एक मुद्रा जी आहे ती मिळालेली आहे आणि त्या कशा आहे तीन शिंगाचा तो देव आहे लक्षात ठेवा आणि त्या देवाच्या चारही बाजूला काय आहेत तर काही प्राण्यांची सुद्धा कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात नैसर्गिक शक्ती आणि प्राणी वनस्पती यांना ते काय म्हणायचे देव मानायचे म्हणजेच ते काय होते निसर्गपूजक होते हे लक्षात ठेवा हडप्पाकालीन लोक काय होते निसर्गपूजक होते निसर्गपूजक होते निसर्गाची ते काय करायचे पूजा करायचे लेखनशैली होती मात्र कशी चित्रलिपी होती ठीक आहे ते लिहित जायचे असं परत ते इथून सुरुवात करायचे का तर नाही ते इथून परत लिहित असं यायचे परत इथून जायचे इथपर्यंत परत इथून इथपर्यंत यायचे म्हणजे अशा प्रकारची काय होती तर त्यांची लेखनशैली होती मात्र त्यामध्ये शब्द होते का नाही चित्रलिपी असायची लक्षात ठेवायचे दोनशे च पन्नास ते चारशे चित्र जे आहेत ती आपल्याला त्या उत्खननामध्ये आढळलेली आहेत कला जर आपण बघितलं तर ब्रॉन्झची नर्तिकेची मूर्ती जी आहे ती या उत्खननामध्ये आपल्याला हडप्पाच्या भागामध्ये काय किंवा हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये काय ब्रॉन्झची नर्तिकेची मूर्ती जी आहे ती इथं आढळलेली आहे ठीक आहे कलेच्या बाबतीत जर विचार केला तर वेगळ्या धातूपासून मूर्ती बनवली जायची किंवा एक डान्स करतानाची जी काही मूर्ती आहे नर्तिकीची ती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते येस शोध वगैरे आपण बघितलेला आहे पहिला चार्ल्स मेसन आणि सर जॉन मार्शल सुरुवातीच्या टप्प्यातले हे दोन महत्त्वाचे व्यक्ती लक्षात ठेवा बाकी काही महत्वाचं नाही आता हडप्पा संस्कृती असेल किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या साईड्स सा आहेत त्याबद्दल आपण माहिती जी आहे ती जाणून घेऊयात बघा शोध जो आहे तो एकोणीसशे एक मध्ये दयाराम सहाणी यांनी काय केलेलं होतं हडप्पा या ठिकाणाचा शोध लावलेला होता कधी एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी त्या भागामध्ये सखोल असं काय केलेलं होतं उत्खनन केलं होतं तिथं संशोधन केलं होतं आणि ही जी काही साईट आहे ती संपूर्ण जगासमोर आणण्याचं काम कोणी केलेलं होतं तर दयाराम सहानी यांनी केलं होतं आता हडप्पा संस्कृती याला का म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे हडप्पा संस्कृती नेमकं का म्हणून ओळखण्यात येतं कारण की लक्षात घ्यायचं आहे पहिलं जे काही ठिकाण आहे बघा लक्षात ठेवा ज्या वेळेस उत्खनन करण्यात आलं होतं त्यावेळेस या संस्कृतीच्या ज्या काही खुना आहेत त्या पहिल्यांदा या हडप्पा शहरामध्ये केलेल्या उत्खननामध्ये आढळलेल्या होत्या म्हणून या शहराच्या नावावरून या संपूर्ण संस्कृतीला काय म्हणून ओळखण्यात येतं हडप्पा संस्कृती म्हणून त्या ठिकाणी ओळखण्यात येतं कारण की पहिल्यांदा इथं उत्खनन करण्यात आलं होतं या कोण्या ठिकाणी हडप्पा या शहरात म्हणून या शहरामध्ये या संस्कृतीच्या खुना मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या म्हणून याला या शहराच्या नावून हडप्पा संस्कृती म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं अजून एक महत्वाचं नाव काय आहे ही संस्कृती जी आहे ती नेमकी कोणत्या नदी खोऱ्यामध्ये पसरलेली होती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये पसरलेली होती म्हणून याला सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे आता हडप्पा संस्कृती जर आपण बघितलं ही कोणत्या नदी काटावर आहे रावी नदीच्या काटावर आहे आणि ह्या नद्या ज्या आहेत त्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होत्या तर या संस्कृतीच्या खुना आढळलेल्या आहेत उत्खनात सापडलेलं हे काय होतं हडप्पा शहर पहिलं शहर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं आणि मोंट मोंट गोमरी पाकमधील पंजाबमध्ये आपलं काय तर हे ठिकाण जे आहे ते पाहायला मिळतं ठीक आहे मग आता या भागामध्ये जे काही उत्खनन करण्यात आलं होतं त्या उत्खननामध्ये नेमकं काय आपल्याला समोर आपल्या समोर आलेलं आहे किंवा काय आपल्याला सापडलेलं आहे तर भांडार ठीक आहे सहा अन्न भांडार मिळालेले आहेत भांडार म्हणजेच काय त्यांना जे काही त्यांच्या शेतामध्ये पिकायचं ते जे काही धान्य होतं ते धान्य साठवून ठेवण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं तर इथं कोठार जे आहे ज्याला कोठार म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं धान्य साठवण्याचं कोठार तुम्ही त्याला म्हणू शकता असे सहा धान्य कोठार जे आहेत ते आपल्याला या भागामध्ये उत्खननात मिळाले आहेत अग्निकुंडसुद्धा सोळा त्या ठिकाणी सापडलेले आहेत जवळपास दोन हजार एकूण दोन हजार पाचशे जे काही नाणी इथं सापडले आहेत त्यापैकी आठशे एक्क्याण्णव नाणी जी आहेत मदे 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 ती कोणा ठिकाणी सापडली तर एकट्या हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत किंवा हडप्पा शहरामध्ये सापडलेत लक्ष ठेवायचे एकूण हडप्पा संस्कृतीमध्ये जवळपास अडीच हजार नाणी आत्तापर्यंत उत्खनत आपल्याला सापडले आहेत त्यापैकी एकट्या हडप्पा शहरामध्ये किती आठशे एक्क्याण्णव नाणी सापडलेली आहेत आता सिटे टाईट नावा जो काही दगड आहे त्यापासून वगैरे त्या ठिकाणी ती बनवली जायची आणि या नाण्यांचा आकार कसा होता चौरस स्वरूपाचा हा आकार होता तसेच या भागामध्ये काही मृतस्थळेसुद्धा आढळलेली आहेत आणि या वृत्तस्थळामध्ये काय केलं जायचं तर काही काही अशी होती की त्या ठिकाणी दोन व्यक्तींना सोबत पुरण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे तसेच या वृत्त व्यक्तींसोबत त्याची जी काही भांडी होती ती सुद्धा काय केली जायची त्याची काही आवडीच्या वस्तू ज्या होत्या त्या सुद्धा त्या ठिकाणी काय केल्या जायच्या त्या व्यक्तीसोबत दफन केल्या जायच्या पुढच्या आहे मोहन जोदाडो लक्षात ठेवायचं ठीक आहे मोहन जोदाडो ही एक महत्वाची साईट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते सिंधू नदीच्या ही आपल्याला साईट सांगता येते शोध एकोणीसशे बावीसमध्ये कोणी राखलदास बॅनर्जी यांनी बघा जर तुम्ही लेक्चर पाहत असाल तर तुमच्यासोबत काही रफ पेज ठेवा एखादी नोटबुक ठेवा आणि जे काही महत्वाचे पॉईंट वाटतात ते तुम्ही काय करायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे लिहून घ्यायचे आहेत महत्वाचं आहे त्याचबरोबर आपण बघितलं परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं आजपर्यंत तुम्ही पेपर काढून बघितलात तर हे जी काही स्थळं आहेत ती नेमकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत किंवा कोणत्या नदी खोऱ्यामध्ये यांचं हे जी काही स्थळं आहेत ती सापडली आहेत इकडे जोड्याजुड्याला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याचबरोबर ते ठिकाण आणि त्या ठिकाणाचे जे काही शोधकर्ते आहेत यांच्यावर सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो तर प्रश्न पाहायला मिळतो ठीक आहे मोहन लक्षात ठेवा एकोणीसशे बावीसमध्ये राखलदास बॅनर्जी यांनी काय केलं होतं या स्थळाचं जे काही उत्खनन आहे ते केलं होतं कोणती नदी आहे सिंधू नदीच्या काठी आपल्याला हे स्थळ पाहायला मिळतं सध्याच्या सिंध प्रांतामध्ये पाकिस्तानातल्या सिंध प्रांतामध्ये लारकान नावाचा जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी आपल्याला हे स्थळ जे आहे ते पाहायला मिळतं आणि पाकिस्तानातलं सर्वात मोठी साईट आहे लक्षात ठेवा ठीक आहे मी दोन्ही साईट लक्षात घ्यायचं आहे एक हडप्पा आणि त्याचबरोबर मोहन जोदाडो हे जी काही दोन्ही हडप्पाकालीन महत्त्वाची शहर आहेत ती सध्या कुठं आहेत पाकिस्तानमध्ये आहेत सध्याच्या पाकिस्तानमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात इकडे जर आपण बघितलं शोध कोण घेत आहे राखलदास बॅनर्जी घेत आहेत दयाराम साहणी घेत आहेत मात्र त्यावेळेस ज्यावेळेस उत्खनन सुरू होतं एकोणीसशे एकवीस बावीसला त्यावेळेस हा सगळा जो काही भाग आहे तो भारताचाच भाग होता मात्र नंतर विभाजन झालेलं होतं त्यामुळं सध्या तो कुठं आहे पाकिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे कसं होतं सुनियोजित शहर होतं लक्षात ठेवायचं ठीक आहे जसं की आजचं चंदीगड जर शहर तुम्ही तुमच्यापैकी कोणी बघितलेलं असेल तर तशा प्रकारे काय तर नियोजन करून त्या शहराची उभारणी करण्यात आलेली होती व्यवस्थित ड्रेनेज सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते घरं व्यवस्थित पाहायला मिळतात त्याचपणे जर आपण बघितलं तिथं स्विमिंग पूलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात स्विमिंग पूल म्हणण्यापेक्षा एक स्नान जे काही कुंडा आहे ते सुद्धा सापडलेलं आहे ज्याला तुम्ही स्विमिंग पूल सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकता तस ते, ते सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळतं त्यामध्ये उतरण्याची व्यवस्था सुद्धा होती म्हणजे त्या स्विमिंग पुलामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या होत्या आणि तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करून बाहेर आलात तर तुम्हाला चेंज करण्यासाठी साईडला रूम सुद्धा बनवण्यात आलेल्या होत्या इतकंच नाही तर त्या कुंडातलं पाणी घाण झाल्यानंतर ते पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था होती पाणी त्यामध्ये शुद्ध पाणी भरण्याची सुद्धा व्यवस्था जी आहे ती या काळातल्या लोकांनी करून ठेवलेली होती नगर रचना व्यवस्थित होती सांडपाण्याची व्यवस्था होती त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते त्या ठिकाणी करण्यात आलेली होती ड्रेनेज सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते याची काही प्रगत संस्कृती जी आहे ती आपल्याला ही हडप्पाकालीन संस्कृती पाहायला मिळते एक सुनि सुनियोजित शहर आपल्याला हे मोहन जोदाळो पाहायला मिळतं बघा उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू काय आहेत स्नानकुंड आहे नर्तिकेची मूर्ती आपल्याला कांस्य धातूपासून बनवलेली नर्तिकेची मूर्ती सुद्धा आपल्याला आढळलेली आहे दाढीवाल्या माणसाची मूर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळलेली आहे बघा बऱ्याच जणांना ही माहिती सुद्धा आहे आणि इकडे परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा आलेला होता दाढीवाल्या माणसाची मूर्ती मोहन जोदाडो या ठिकाणी नर्तिकेची मूर्ती मोहन जोदाडो या ठिकाणी सापडली आणि स्नानकुंडसुद्धा इथं सापडलेली आहेत येथील एका नाण्यावर पशुपती महादेव जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे म्हणजे पशुपती महादेवाची जी काही मूर्ती आहे किंवा जी काही मुद्रा आहे ती तिथं आढळलेली आपल्याला सांगता येते सुती कापडसुद्धा या ठिकाणी आढळलेलं आहे आता हे जे काही मोहनजोदाडो हे शहर आहे या शहराला मृतांची टेकडी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं कारण की हे शहर जे आहे ते सात वेळा काय झालं होतं नष्ट झालं होतं आणि त्या प्रत्येक वेळी ते शहर पुन्हा उभारण्यात आलेलं होतं का नष्ट झालेलं आहे कारण वार की हे शहरच जर आपण बघितलं तर सिंधू नदीच्या काठावर होतं आणि सिंधू नदीला वारंवार काय यायचे पूर यायचे त्या पुरामुळे हे शहर सतत काय झालेलं होतं तर एकूण सात वेळा नष्ट झालं होतं तरी सुद्धा ते शहर पुन्हा उभारण्यात आलेलं होतं म्हणून त्याला मृतांची टेकडी म्हणून सुद्धा म्हटलं जातं कारण की जीवितहानी सुद्धा त्यावेळेस व्हायची आता पुढचं आहे कालीबंगान हे महत्वाची साईट आपल्याला सांगता येते एकोणीसशे साठ मध्ये बीबी लाल आणि बी के थापर यांनी काय केलं होतं कालीबंगान या ठिकाणी उत्खनन केलं होतं नदी कोणती आहे, आहे घग्गर नदी आहे सध्या कुठं आहे राजस्थानमध्ये आपल्याला कालिबंगाल नावाचं हे शहर जे आहे ते इथं पाहायला मिळतं कालिबंगाल घग्गर नदी आणि सध्याचं कुठं राजस्थानमध्ये लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं काय सापडलेल्या होत्या बांगड्या सापडलेल्या आहेत मात्र त्या बांगड्या कशा होत्या काळ्या बांगड्या होत्या ठीक आहे त्या ठिकाणी ज्या वेळेस उत्खनन करण्यात आलं त्या ठिकाणी काळ्या बांगड्या सापडल्या म्हणून याला काली बंगान म्हणून ओळखलं जातं हा पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे इथं काली म्हणजेच काय काळा काळा कलर लक्षात ठेवा बंगाण म्हणजेच काय तर बांगड्या लक्षात ठेवायचे म्हणून याला काळी बंग काली बंगान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं इथं काळ्या बांगड्या सापडलेल्या होत्या ठीक आहे पुढे जाऊयात काही जळालेल्या धान्याच्या बियासुद्धा इथं सापडलेल्या आहेत शिवलिंग सापडलेलं आहे उंटाची हडं सापडलेली आहेत नांगरलेल्या शेताचा पुरावा सुद्धा कालीबंगान या ठिकाणी सापडलेला आहे आणि ओळीने सापडलेले सात अग्निकुंड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किती सात अग्निकुंडे सुद्धा इथं पाहायला मिळालेले आहेत बघा महत्वाची साईट आहे कालिबंगान संशोधन करणारे कोण आहेत किंवा उत्खनन करणारे कोण आहेत बी के बी के थापर आणि बी बी लाल हे दोन व्यक्ती लक्षात ठेवा सध्या ही साईट राजस्थानमधल्या गग्गर नदीच्या काटावर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी काय सापडलेलं आहे काळ्या बांगड्या काही जळलेले धान्य शिवलिंग उंटाची हळं नांगरलेल्या शेताचा पुरावा परीक्षेमध्ये इकडे प्रश्न विचारला जाईल की नांगरलेल्या शेताचा पुरावा कुठं सापडला तर ठिकाण कोणता आहे कालीबंगाना आहे ठीक आहे पुढे जाऊयात लोथल एक महत्वाची साईट आपल्याला सांगता येते इकडे आयोगानं आपल्याला काय केलं होतं प्रश्न विचारलेला होता कधी शोध लागला एकोणीसशे पंचावन्न साली कोण होते एस आर राव तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे नदी कोणती आहे भोगवा नदीचा परिसर आहे आणि स्टेट जर आपण बघितलं तर गुजरात राज्य लक्षात ठेवायचं आहे गुजरातमध्ये भोगवा नदीकाठी एकोणीसशे पंचावन्न मध्ये एस आर राव यांनी लोथल या हडप्पाकालीन साईटचा शोध लावलेला होता लक्षात ठेवा मग हे काय होतं त्या काळातलं प्रसिद्ध बंदर आपल्याला सांगता येतं आणि या बंदराची या ठिकाणी जर आपण बघितलं ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं होतं तर इथं काय सापडलेल्या होत्या काही मुद्रा सापडल्या होत्या आणि त्या मुद्रांवर जहाजांची चित्र जी आहेत ती कोरलेली होती मग यावरून एक अंदाज बांधता येतो किंवा तिथं जे काही स्ट्रक्चर सापडलं यावरून एक अंदाज बांधला जातो की या ठिकाणी काय होतं माल जे काही के वाहतूक केली जाण करण्यात जाण्याचं की ज्या ठिकाणी जर आपण बघितलं काय केलं जातं मालाची निर्यात आयात केली जाते अशा प्रकारचं काय होतं एक प्रमुख बंदर होतं ठीक आहे लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे या ठिकाणी जहाजांची दुरुस्ती सुद्धा केली जायची असे प्रमुख बंदर जे आहे ते आपल्याला या हडप्पाकालीन संस्कृतीमधलं प्रसिद्ध बंदर कोणतं होतं लोथल हे बंदर आपल्याला सांगता येते भोगवा नदी आणि गुजरात राज्य लक्षात ठेवा तसेच येथील नाण्यावर जहाजांची चित्र आढळली आहेत महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल की कोणत्या साईटवर तिथे ती जे काही नाणी आढळले आहेत त्या नाण्यांवर जहाजांचं चित्र होतं तर हडप्पाकालीन साईट होती लोथली आहेत इथली लक्षात घ्या त्याचपणे हाताचे आणि हाडं जी आहेत ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात सॉरी हत्तीची जी काही दातं आहेत ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मानवी अवशेषसुद्धा इथं सापडलेले आहेत मानवाचे सुद्धा अवशेष जे आहेत ते इथं सापडले आहेत मात्र हत्ती हत्तीचे जे काही दात आहेत ठीक आहे ते सुद्धा इथं उत्खननामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तांदूळ शिजवल्याचा पुरावा सुद्धा इथं सापडलेला आहे ठीक आहे बघा आता तांदूळ शिजवल्याचा पुरावा हे कशाहून कळतं तर जे काही जर एखाद्या वेळेस ते अन्न शिजवताना जर ते भाजलेलं असेल जास्त तर ते अन्न जे आहे ते जशाच तसंच त्या ठिकाणी त्या माठाला वगैरे चिटकून राहिलं असेल यावरून काय तर तिथले लोक अन्न शिजवत असतील याचा जो काही पुरावा आहे तो आपल्याला सापडतो आता तिथं ते लोक कोणते कोणते धान्य त्या ठिकाणी पिकवायचे याचा शोध लागलेला आहे मात्र आपल्याला कसं कळालं इतके दिवस म्हणजे हजारो वर्ष जे आहेत ते धान्य कशी टिकून राहिले शक्य आहे का शक्य नाही असं जर बघितलं आपण तर ह्या गोष्टी शक्य नाहीत मात्र हे कसं शक्य झालं बघा ज्या वेळेस तिथं एखादी आग वगैरे लागली असेल तर अशा वेळेस ते जे काही धान्य आहे ते काय केलेलं होतं भाजलं गेलेलं होतं मग भाजलेलं जे काही धान्य असतं ते हजारो वर्ष जस्यास तसं त्या ठिकाणी टिकून असतं हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग त्यावरून काय तर ते, ते, जो जो ते, 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 ते त्या या ज्यावेळेस तिथं ज्यावेळेस उत्खनन करण्यात आलं होतं त्या उत्खनन केल्यानंतर तिथं हे जे काही भाजलेलं धान्य आहे जाएची। जाएची। ते मिळालेलं होतं आणि त्यावरून आपण एक अंदाज वर्तवलेला आहे की या ठिकाणी हे पिकं जी आहेत ती काय केली जायची घेतली जायची किंवा त्यांच्या आहारामध्ये ही पिकं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊयात धोलावीरा एक महत्त्वाचं ठिकाण आहे एकोणीसशे नव्वदमध्ये जी पी जोशी आणि आर एस बिस्ट यांनी या साईटचा शोध लावलेला आहे घग्गर नदी आहे गुजरातचा भाग आहे या भागामध्ये धोलावीरा एक महत्त्वाची साईट आपल्याला सांगता येते सुनियोजित जलसिंचन व्यवस्था जी आहे ती या धोलाविरा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते धोलाविरा शहर सुनियोजित जलसिंचनाची <coughs> सु जल व्यवस्था सॉरी सुनियोजित जलसिंचनाची व्यवस्था जी आहे ती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते व्यवस्थापनाचा सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या ठिकाणी सापडला परीक्षेमध्ये जर आलं तर धोलाविरा ही साईड लक्षात ठेवायचं आहे गुजरातमध्ये तसेच सु हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये सुनियोजित जलसिंचन व्यवस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे धोलावीरा पुढे जाऊयात राखीगडे एक महत्त्वाचं आपल्याला साईट सांगता येते दोन हजार पंधरामध्ये वसंत शिंदे यांनी इथं काय केलेलं होतं तर इथं उत्खनन केलेलं होतं आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये काही औषधसुद्धा ज्या काही खुना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेल्या आपल्याला सांगता येतात तसेच जर आपण बघितलं याचा शोध जो आहे तो एकोणीसशे नव्वदमध्ये सूरज भान आणि कुलदीप भान यांनी केलेला होतं लक्षात ठेवा चौटांग नदी आहे कुठे हरियाणामध्ये या भागामध्ये आपल्याला ही साईट सांगता येते आणि हडप्पा संस्कृतीमधलं सर्वात मोठं स्थळ आहे बघा कोणतं राखीगडी लक्षात ठेवायचं आहे भारतातलं किंवा हडप्पा संस्कृतीमधलं सर्वात मोठं जर स्थळ तुम्हाला विचारलं तर ते कोणतं आहे राखीगडी आहे लक्षात ठेवायचं आहे तीनशे पन्नास हेक्टरवर हे जे काही राखीगडी शहर आहे किंवा स्थळ आहे ते काय होतं पसरलेलं होतं त्यामुळे हडप्पा कालीन संस्कृतीतलं सगळ्यात मोठं स्थळ जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते कोणतं असेल राखीगडी असेल मग या ठिकाणी मातीची खेळणे सापडलेली आहे मातीची भांडी या ठिकाणी आपल्याला सापडलेली आहेत ठीक आहे खेळणे जे आहेत किंवा भांडी जे आहेत ते कोणत्या ठिकाणी राखीगडी या ठिकाणी सापडलेल्या आहेत पुढे आहे बघा चंदू दडो नावाचं एक ठिकाण आहे एकोणीसशे चौतीस मध्ये गोपाल मुजुमदार यांनी या ठिकाणी उत्खनन केलं होतं नदी कोणती आहे सिंधू नदीच्या काठावर हे शहर आपल्याला सांगता येतं आजचं जर ठिकाण बघितलं तर पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामध्ये हे चिन्हदोड ठिकाण आपल्याला सांगता येतं या ठिकाणी काय आहे तर बघा कंगवा सापडलेला आहे लिपस्टिक सापडलेलं आहे काजळ सुद्धा या ठिकाणी सापडलेलं आहे महत्वाचं आहे कोणतं ठिकाण आहे पाकिस्तानमधल्या सिंधमध्ये चिन्हदड नावाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी कोणतं कोणतं साहित्य सापडलंय कंगवा लिपस्टिक आणि काजळ हे साहित्य जे आहे ते या भागामध्ये सापडलेलं आहे यस तर हा भाग सुद्धा महत्वाचा आहे लिपस्टिकला जर आपल्या मराठीमध्ये जर बघितलं काय म्हणून ओळखलं जातं ओष्ट शलाका म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे रोपड एक महत्वाचं ठिकाण आहे लक्षात ठेवा शोध कोणी केलेला आहे याचा यज्ञदत्त शर्मा यांनी यज्ञ दत्त शर्मा यांनी रोपड या ठिकाणी काय केलं आहे तर या साईडचं त्यांनी उत्खनन केलं आहे नदी कोणती आहे सतलज नदी आहे आजचं ठिकाण जर आपण बघितलं तर पंजाबमध्ये आपल्याला हे ठिकाण पाहायला मिळतं आणि या ठिकाणी माणसासोबत कुत्र्याचा सुद्धा काय तर देह इथं सापडलेला आहे म्हणजे माणसासोबत कुत्र्याला सुद्धा काय करण्यात आलं होतं तर पुरण्यात आलेलं होतं कोणत्या ठिकाणी रोपड कुठं आहे सध्याच्या पंजाबमध्ये नदी कोणती आहे सतलज शोधकर्ते कोण आहेत यज्ञदत्त शर्मा हे मी का सांगतोय नदी कोणती आहे शोधकर्ते कोण आहेत सध्या कुठं आहे तर कारण की यावर जोड्या जोडायला प्रश्न आपल्याला अमकास विचारले जातात यादीचे प्रश्न काढून बघा प्रश्न यावर आलेले आहेत त्याचप्रमाणे नेमकं काय सापडलंय कोण्या ठिकाणी इथं सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व बाबी काय आहेत महत्वाच्या आहेत यानंतर पुढे जाऊयात बघा आलमगीरपूर आहे शोध कोणी लावला यज्ञदत्त शर्मा यांनी नदी कोणती आहे हिंडन नदी आहे त्याचप्रमाणे बघा आजचं ठिकाण मेरठ लक्षात ठेवायचं आहे यूपी मधलं साहित्य इथं काय सापडलंय तर कपडा इथं सापडलेला आहे कोट द कोट दिजी नावाचं ठिकाण आहे शोध करते आहेत एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये फजल अहमद खान यांनी या साईडचा शोध लावला आणि चाकाद्वारे या ठिकाणी मातीची भांडी जी आहे ती बनवली जायची पुढची साईट आहे थ, आ, रंगपूर शोधकर्ते आहेत माधव स्वरूप वत्स कधी शोध लावला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आणि रंगपूर हे काय होतं महत्त्वाचं बंदर आपल्याला सांगता येतं पुढची महत्त्वाची साईट आहे बनावली कधी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये या साईटचा शोध लागला कोणी शोध इथं उत्खनन केलं होतं एस बिष्ट यांनी केलं होतं आणि या ठिकाणी काय तर नांगराची जी काही पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत पुढे बघा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास नेमका कशा पद्धतीने झाला हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे आता हडप्पा संस्कृतीचा रास जर आपण बघितला वेगवेगळे जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांच्या तज्ज्ञांची काही मतं आहेत ती कशी पाहायला मिळतात वेगवेगळी पाहायला मिळतात यांच्यामध्ये एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीत प्रत्येक तज्ज्ञाच्या मते या संस्कृतीचा ऱ्हास वेगळ्या पद्धतीने झालेलाच आपल्याला पाहायला मिळतं कोण काय म्हणतं ते बघू घ्या तिकडे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा आर्यांनी केलेल्या आक्रमणामुळे झाला असं कोणाला वाटतं यमी दिलर आहेत आणि गार्डन चाइल्ड आहेत यांच्यामध्ये हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास आर्यांनी केलेल्या आक्रमणामुळे झालेला आहे आता बघा जर आपण बघितलं यम आर सहानी आणि एच टी लैम्ब्रिक मते हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास जो आहे तो सिंधू नदीचा मार्ग बदलल्यामुळे काय झालेला आहे तर या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असं त्यांचं मत आहे म्हणजे या सिंधू नदीचा जो काही मार्ग आहे तो बदललेला होता त्यामुळं इथला जो काही परिसर आहे त्या ठिकाणी काय का तर दुष्काळ वगैरे पडलेला असेल असं त्यांना म्हणायचं आहे तसेच वातावरणातील बदल वातावरणातील बदलामुळं हडप्पा संस्कृतीचा ह्रास झाला असं कोणाला म्हणायचं आहे स्टाईन आणि घोष आहेत यांना त्या ठिकाणी यांचं मत आहे की वातावरणातील बदलामुळं काय झालेलं आहे हडप्पा संस्कृतीचा ह्रास झालेला आहे आता वातावरणातील बदलामुळे म्हणजेच काय तर काहीतरी दुष्काळ पडलेला असेल पाऊसच बरेच वर्ष पडलेला नसेल त्यामुळे तिथे जे काही नदीपात्र आहे ते कोरडं झालेलं असेल मग इथले लोक जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसरीकडे तरी गेले असतील किंवा पाण्या वाचून त्यांचा तिथं मृत्यू तरी झालेला असेल अन्न पाण्या वाचून असं त्या ठिकाणी त्यांचं मत आहे महापूर नैसर्गिक आपत्तीमुळं लोकांनी स्थलांतर केलं असावं असं कोणाला त्या ठिकाणी वाटतं तर एस आर एस आर शव आहेत आणि मार्शल मेंके आहेत यांना काय वाटतं महापूर व नैसर्गिक आपत्तीमुळं लोकांनी काय केलं आहे तर इथं स्थलांतर केलं आहे असं त्यांचं मत आहे पुढे बघा घग्गर नदी पात्रामध्ये दुष्काळ पडल्यानं या ठिकाणी काय तर इथल्या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असं कोणाला वाटतं डी पी अग्रवाल यांना वाटतं तर भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यामुळं या ठिकाणी मोठा भूकंप झाला असावा आणि या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असं आर एल रेईक्स यांना त्या ठिकाणी वाटतं तर परिस्थितीकीय असंतुलन यामुळं हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असं फ्रेअर सर्विस यांना त्या ठिकाणी वाटतं म्हणजे प्रत्येकाचं मत काय आहे तर वेगवेगळं आहे त्यामुळं काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची जे काही चान्सेस आहेत ते इकडे आपल्याला जास्तीचे पाहायला मिळतात किंवा हे जे काही सर्वच कारण जी आहेत ती लागू पडू शकतात नेमकं कोणत्या कारणामुळं हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला याचा पुरावा अजून कोणालाही सापडलेला नाही प्रत्येकाची काय वेगवेगळ्या मतं जी आहेत ती आपल्याला इथं पाहायला मिळतात ठीक आहे हे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर यानंतर आता आपण वैदिक संस्कृतीविषयी जी महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत ला जोड्या लावायच्या स्वरूपामध्ये इकडे आणि स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये इकडे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आता वैदिक संस्कृतीचा अभ्यास जर करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते दोन गटात वर्गीकरण पाहायला मिळतं पहिलं जर आपण बघितलं तर पूर्व वैदिक काळ आणि दुसरा जो काही काळ आहे त्याला उत्तर वैदिक काळ असं म्हटलं जातं ठीक आहे वैदिक संस्कृतीचं वर्गीकरण जर आपण बघितलं तर पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा पद्धतीनं केलं जातं आता पूर्ववैदिक काळ जर आपण बघितला त्याचा कालखंड नेमका काय होता तर इसवी सन पूर्व एक हजार पाचशे ते इसवी सन पूर्व एक हजार या काळामध्ये पूर्ववैदिक या काळाला पूर्ववैदिक काळ असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे तर उत्तर वैदिक काळ आपण बघितला याचा कालखंड जर आपण बघितला इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा काय आहे उत्तर वैदिक काळ म्हणून याला ओळखलं जातं आता याच पूर्ववैदिक काळाला अजून काय म्हटलं जातं ऋग्वेदिक काळ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं कारण की या पूर्ववैदिक काळामध्ये काय झालेलं आहे तर ऋग्वेदाची निर्मिती झालेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे याच पूर्ववैदिक काळामध्ये कशाची निर्मिती झालेली आहे कशाची रचना झालेली आहे ऋग्वेदाची रचना झालेली आहे एकूण किती वेद आहेत एकूण प्रमुख चार वेद आहेत त्या चार वेदांपैकी जो काही महत्वाचा वेद आहे ऋग्वेद याचं निर्मिती जर आपण बघितली किंवा याची काही रचना जी आहे ती या पूर्ववैदिक काळामध्ये झालेली आपल्याला सांगता येते बाकी जे काही इतर वेद आहेत जसं की सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद या तीन वेदांची रचना ही उत्तर वैदिक काळामध्ये झालेली आहे पूर्ववैदिक काळामध्ये ऋग्वेदाची रचना तर उत्तर जे काही वैदिक काळ आहे या उत्तर वैदिक काळामध्ये यजुर् सामवेद आहे यजुर्वेद आहे आणि अथर्ववेद आहे ह्या इतर तीन महत्वांच्या वेदांची रचना त्या ठिकाणी झालेली आहे एकूण किती वेद आहेत चार वेद आहेत पुढे बघा आता हा जो काही वैदिक शब्द आहे हा वैदिक एक शब्द एका शब्दा वेद या संस्कृत शब्दापासून त्या ठिकाणी आलेला आहे वेद या शब्दापासून काय झालेला आहे वैदिक शब्दाची त्या ते ठिकाणी ते उत्पत्ती झालेली आहे वेद या शब्दाचा अर्थ काय होतो तर ज्ञान असा होतो ठीक आहे वेद या शब्दाचा अर्थ काय होतो तर ज्ञान असा होतो लक्षात ठेवा वेद या शब्दापासूनच वैदिक या शब्दाची निर्मिती झालेली आहे मग आता हे वेद वगैरे आहे किंवा हा जो काही काळ होता ठीक आहे हा जो काही काळ होता या काळामध्ये किंवा या वेदांचे जो काही निर्माता आहेत ते नेमके कोण आहेत तर ते आहेत आर्य लोक ठीक आहे लक्षात ठेवा आर्यांनी काय केलं आहे तर या वेदांची निर्मिती केलेली आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आर्य या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर काय होतो श्रेष्ठ असा त्याचा संस् आर्य जर आपण बघितलं तर याचा जो काही अर्थ आहे हा संस्कृत भाषेतला शब्द आहे मात्र याचा अर्थ काय होतो श्रेष्ठ असा होतो लक्षात ठेवा ठीक आहे मग आता हे आरे लोक जे आहेत ते नेमके कुठून आले यावर जर आपण बघितलं जे काही तज्ज्ञ लोक आहेत यांच्यामध्ये आपल्याला मतभेद पाहायला मिळतात एक वाक्यता यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही कोणी म्हणतं इथून आले कोणी म्हणतं तिथून आले मग हे आपण बघूयात कारण की इकडे परीक्षेला आपल्याला काय केलं जातं परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आता आर्य लोकांच्या आगमनामुळे किंवा आर्य लोकांच्या आक्रमणामुळे इथं सिंधू संस्कृतीचा किंवा हडप्पा संस्कृतीचा ह्रास झाला हे एक कारण त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या रासाचं सांगितलं जातं मग आता हे आरे लोक नेमके कुठून आले ते सुद्धा आपण बघूयात बघा मॅक्स म्युलर नावाचा जो काही तत्वज्ञ आहे तो काय म्हणतो की हे लोक मध्य आशियातून आले असावेत डॉक्टर संपूर्णानंद काय म्हणतात तर ते युरेशिया म्हणजेच अल्प पर्वतरांगाचा जो काही भाग आहे त्या भागातून भारतामध्ये आलेले असावेत लोकमान्य टिळक काय म्हणतात तर आरे हे आर्टिक प्रदेशातून त्या ठिकाणी आले असावेत तर स्वामी दयानंद सरस्वती काय म्हणतात तर हे लोक तिबेटमधून आले असावेत म्हणजे एक एक वाक्यता पाहायला मिळते का तर नाही प्रत्येकाचं मत काय आहे तर हे आरे लोक नेमके कुठून आले यावर मतभेद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात कोणी म्हणतं तिबेटमधून आलं कोणी म्हणतं आर्टिकच्या भागातून आलं कोणी म्हणतं युरेशियामधून आलं त्यामुळं या वेगवेगळे जे काही यांची मतं आहेत हे आपल्याला महत्वाचे आहेत कशाच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे आपल्याला सांगता येतील पुढे जाऊयात पुढे बघा आता या आर्य लोकांबाबत किंवा जर आपण बघितलं ही जी काही वैदिक संस्कृती आहे या वैदिक संस्कृती विषयी जी काही आपल्याला माहिती आहे ती नेमकी कुठून मिळते याचे स्रोत काय आहेत नेमके तर बघा काही पुरातत्वी पुरातत्विक जे काही स्त्रोत आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर काही लिखित स्त्रोत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात पुरातत्वीय स्त्रोतांमध्ये जर आपण बघितलं तर इराक हा जो काही देश आहे या इराक देशामध्ये आपल्याला काय सापडलेले आहेत अभिलेख सापडलेले आहेत कोणत्या देशा देशामध्ये इराक या देशामध्ये आपल्याला काही अभिलेख सापडलेले आहेत आणि त्या अभिलेखावर का काही वैदिक नावं आपल्याला सापडलेली आहेत जसं की इंद्र वरुण नासत्य मित्र हे जे काही नावं आहेत ते कशामध्ये सापडलेले आहेत आपल्याला तर या इराकमधल्या अभिलेखावर मग या अभिलेखाला काय म्हणून ओळखलं जातं बोगाज कुई नावाचा तो अभि अभिलेख आहे कोणता बोगाज नावाचा तो अभिलेख आहे आणि त्या अभिलेखावर ही काय तर वैदिक काळातली नावं आपल्याला आढळलेली आहेत कोणती नावं होती परत एकदा बघा इंद्र वरुण नासत्य ही वैदिक नावं त्याचबरोबर मित्र हे सुद्धा वैदिक नाव आ, आ, जे आहे ते आपल्याला या अभिलेखावर आढळलेलं आहे मग आता या पुरातत्विक पुरातत्विक जे काही स्त्रोत आहेत त्यापेक्षा सगळ्यात जास्त जर आपण बघितलं उपलब्ध असणारं काय आहे लिखित स्त्रोत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मग लिखित स्त्रोतामध्ये नेमकं काय आहे तर वेद आहेत लक्षात ठेवा काय वेद मग या वेदांची एकूण संख्या किती आहे चार आहे आपण आधीसुद्धा अभ्यासले त्यातला जो काही पहिला वेद आहे ऋग्वेद याची जी काही रचना आहे ती कधी करण्यात आली होती पूर्व वैदिक काळामध्ये आणि इतर जे काही तीन आहेत त्यांची त्या ठिकाणी उत्तर वैदिक काळामध्ये रचना करण्यात आलेली आहे मग हा जो काही ऋग्वेद आहे याविषयी आपण माहिती बघूयात बघा या चारही वेदांपैकी जर आपण बघितलं सगळ्यात प्राचीन वेद कोणता असा जर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आला तर प्रश्नाचं उत्तर काय असेल ऋग्वेद ऋग्वेद हा काय आहे या वेदांमधला सर्वात प्राचीन वेद आहे आणि या ऋग्वेदामध्ये नेमकं काय आपल्याला माहिती मिळते तर यज्ञविधी जर असेल त्या यज्ञविधीमध्ये कोणते मंत्र म्हणावयाचे याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे जे काही तुम्ही यज्ञ वगैरे करता त्यामध्ये जे काही मंत्र उच्चार केले जातात त्याविषयी जी काही माहिती आहे किंवा ते मंत्र जे आहेत ते कशात देण्यात आलेले आहेत मदे मंदल मदे या ऋग्वेदामध्ये देण्यात आले आहेत मग एकूण दहा मंडल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि या मध्ये आपण बघितलं तर किती सुक्त आहेत किती मंत्र आहेत एक हजार अठ्ठावीस सुक्त आपल्या त्या ठिकाणी या ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात मग या ऋग्वेदातले काही मंडल अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यावर परीक्षेला आपल्याला काय विचारला जाऊ शकतो प्रश्न हमकास विचारला जाऊ शकतो मग कोणते आहेत त्यापैकी तिसरं मंडल महत्त्वाचं आहे तिसरं मंडल का महत्वाचं आहे कारण की या तिसऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्र देण्यात आलेला आहे ठीक आहे बघा गायत्री मंत्र तुम्हाला सर्वांना माहिती असेल ठीक आहे जो की गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्र कुठून आलेला आहे ऋग्वेदातल्या तिसऱ्या मंडलातून आलेला आहे मग या गायत्री मंत्राची रचना करणारे कोण आहेत तर विश्वामित्रा यांनी या गायत्री मंत्राची रचना केलेली आहे तसेच सातवं मंडल सुद्धा महत्वाचं आहे या सातव्या मंडळातून आपल्याला माहिती कशाची मिळते दशराजन युद्धाची माहिती मिळते दशराजन जर आपण बघितलं तर जो काही या ठिकाणी हा राजा होता या, या जे काही दहा राजे होते त्या दहा राजाच्या विरोधात एक भरत जमात जी आहे तिने काय केलं होतं युद्ध केलं होतं याला दशराजन युद्ध त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता भरत जमातीचा विजय झालेला होता लक्षात ठेवायचं आहे पुढचं नववं आहे सोमदेवता ठीक सोम आहे सोमदेवतेची आहे जर आपण बघितलं जी काही वनस्पतीची ही देवता आपण त्याला म्हणू शकतो सोमदेवतेशी संबंधित हे नवं मंडल आपल्याला सांगता येतं सगळ्यात शेवटचं मंडल आहे दहावं मंडल ज्यामध्ये चार वर्णांची आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते हे चार वर्ण म्हणजेच काय तर ब्राह्मण त्याचप्रमाणे क्षत्रिय अं त्याचप्रमाणे वैश्य आणि शूद्र या चार वर्णांची माहिती आपल्याला ऋग्वेदातल्या या दहाव्या मंडळामध्ये त्या ठिकाणी मिळते तसेच यामध्ये शेतीचं महत्त्व सांगितलेलं आहे तसेच विहिरीद्वारे सिंचन वगैरे केलं जायचं या विषयीची माहिती सुद्धा आपल्याला कशामध्ये मिळते या दहाव्या मंडळामध्ये त्या ठिकाणी मिळते पुढे जाऊयात सामवेद बघा सामवेदात जर आपण विचार केला तर ऋग्वेदातील मंत्राची काव्य रूपात मांडणी काय करण्यात आलेली आहे ऋग्वेदामध्ये जे काही मंत्र दिलेले आहेत ते मंत्र म्हणायचे कसे त्याला सूर कसा लावायचा याविषयीची माहिती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते या सामवेदामध्ये बघा ऋग्वेदातील मंत्राची काव्य स्वरूपामध्ये मांडणी या सामवेदामध्ये केलेला आहे तसेच हा काय आहे संगीताचा वेद आहे आणि याला आज काय म्हटलं जातं भारतीय संगीताचा पाया सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा मूळ सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं पुढे आहे यजुर्वेद कर्मकांडाची माहिती जी आहे ती या यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहे कशाच्या स्वरूपामध्ये गद्याच्या आणि पद्याच्या ठीक आहे गद्य आणि पद्य स्वरूपामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर कर्मकांडाविषयी जी काही माहिती आहे ती या यजुर्वेदामध्ये देण्यात आली आहे तर अथर्ववेद जर आपण बघितला तर जादू टोनाविषयी माहिती आपल्याला या अथर्व वेदामध्ये मिळते की जे काही कर्मकांड वगैरे आहेत जादू टोना वगैरे ज्या बाबी आहेत अशा याविषयी जी काही माहिती आहे ती कशामध्ये देण्यात आलेली आहे या अथर्व वेदामध्ये देण्यात आलेली आहे मग याच अथर्वेदाला ब्रह्मवेद सुद्धा म्हटलं जातं किंवा याला श्रेष्ठ यु वेद म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा परीक्षेमध्ये विचारलं जाईल ब्रह्मवेद कशाला म्हटलं जातं किंवा श्रेष्ठ वेद कशाला म्हटलं जातं तर ब्रह्मवेद आणि श्रेष्ठ वेद या अथर्वेदाला त्या ठिकाणी म्हणून ओळखलं जातं तीन मंडल महत्वाचे आहेत त्यापैकी सर्वात शेवटचा कोणता आहे दहावं मंडल आहे ज्यामध्ये चार जातींचं काय करण्यात आलेलं होतं किंवा चार वर्ण जे आहेत त्याच्यामध्ये दे देण्यात आलेले होते आता हे जे काही वेद आहेत त्या वेदांचेच काय पडतात काही उपवेद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे वेद तर चार आहेतच मात्र त्याचे उपवेद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जसं की ऋग्वेदाचा उपवेद काय होता आयुर्वेद आहे यजुर्वेदात जर आपण बघितलं धनुर्वेद हा उपवेद आहे सामवेदाचा जर आपण उपवेद बघितला तर गंधर्व वेद आहे आणि अथर्व वेदाचा जर शिल्पवेद आपण बघितला तर तो काय आहे शिल्पवेद आहे आता इकडे काय केलं जातं तुम्हाला जोड्या जुळवायला प्रश्न विचारला जातो की इकडे वेद दिले जातील आणि त्याचे उपवेद तुम्हाला दुसरीकडे दिले जातील आणि जोड्या जुळवायला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल किंवा हे जे काही उपवेद आहेत त्या उपवेदामध्ये नेमकं काय केलं जात होतं यावर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल प्रश्न इकडे जोड्या जुळवायला येईल किंवा प्रश्न अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जोड्या जुळवायला विचारला जाईल मग आता या ऋग्वेदाचा जो काही उपवेद आहे आयुर्वेद यामध्ये काय होतं तर वैद्यकीय उपचार नेमके कशा पद्धतीनं करावेत किंवा औषधी वनस्पती नेमक्या कोणत्या आहेत त्याचा वापर कसा करावा याविषयीची माहिती आपल्याला कशातून मिळते तर या आयुर्वेद आयुर्वेद या उपवेदातून त्या ठिकाणी मिळते पुढे आहे यजुर्वेद या, या वेदाचा उपवेद धनुर्वेद या धनुर्वेदातून आपल्याला युद्धशास्त्राची काय मिळते तर माहिती मिळते पुढे बघा सामवेदाचा उपवेद आहे गंधर्ववेद आणि या गंधर्ववेदातून संगीत व नृत्य याविषयीची आपल्याला त्या ठिकाणी मिळ माहिती मिळते बघा कोणता वेद आहे सामवेद त्याचा उपवेद आहे गंधर्ववेद आणि या गंधर्वेदामध्ये संगीत आणि नृत्यविषयीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळते पुढे बघा अथर्ववेद आहे आणि या अथर्ववेदाचा उपवेद आहे शिल्पवेद अथर्ववेदाचा उपवेद आहे शिल्पवेद आणि यामध्ये वास्तुशास्त्राचे जे काही महत्त्व आहे या शिल्प वेदामध्ये त्या ठिकाणी देण्यात आले किंवा त्याला स्थापत्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं हे काय आहेत वेदांचे उपवेद आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत पुढे बघा काही ग्रंथ आहेत किंवा आरण्यके उपनिषदे वेदांग म्हणजे काय ह्या बाबी आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात ब्राह्मण ग्रंथ जर आपण बघितले तर वैदिक मंत्राचा यज्ञातील वापर नेमका कसा करावा याच्याविषयीची माहिती आपल्याला कशामधून मिळते तर या ब्राह्मण ग्रंथातून मिळते परत एकदा बघा वैदिक मंत्र जे आहेत या वैदिक मंत्राचा यज्ञामध्ये वापर नेमका कशा पद्धतीनं करावा याची माहिती कशात देण्यात आली आहे त्या ब्राह्मण ग्रंथात देण्यात आले आहे पुढे आहे आरण्यके आरण्यके नेमके काय यावर आयोगाने प्रश्न विचारला होता बघा तर लक्षात घ्यायचं आहे अरण्यात जाऊन म्हणजे जंगलात जाऊन म्हणजेच अरण्यात जाऊन रचलेले जे काही ग्रंथ आहेत त्याला काय म्हणण्यात येतं आरण्यके असं त्या ठिकाणी म्हटलं जातं पुढे बघा काही उपनिषद आहेत यांची संख्या जर आपण बघितली तर एकशे आठ उपनिषद आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मुंडकोपनिषद यामध्ये काय आहे तर सत्यमेव जयते हे ब्रीद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं ते कशातून आपण घेतलेलं आहे तर या मुंडकोपनिषदातून आपण स्वीकारलेलं आहे लक्षात ठेवा एकूण किती आहेत उपनिषद एकशे आठ उपनिषद आहेत त्यापैकी एक, एक, एक महत्त्वाचा म्हणजे ज्यावर वारंवार परीक्षेमध्ये आपला प्रश्न पाहायला मिळतो तो आहे मुंडकोपनिषद लक्षात घ्यायचा आहे पुढे जाऊयात वेदांग एकूण वेदांगांची संख्या किती आहे सहा वेदांगाची आपल्या संख्या पाहायला मिळते ज्यामध्ये शिक्षा कन्या व्याकरण छंद ज्योतिष निरुक्त हे काय आहेत तर काही वेदांग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात वेदांग सुद्धा महत्वाचे आहेत खालीलपैकी कोणते वेदांग होते असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे बघा शिक्षा आहे कन्या आहे व्याकरण आहे छंद आहे ज्योतिष आहे निरुक्त आहे हे काय आहेत काही वेदांग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात उपनिषद एकशे आठ होती मग तुम्हाला काय विचारलं जाईल किती पुराणी मग आपल्याला माहिती आहे की अठरा पुराणी आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी ऐकत असतो की अठरा पुराण लक्षात ठेवायचे अठरा पुराण होते किती अठरा पुराण त्यापैकी तीन महत्वाचे लक्षात ठेवा ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल एक आहे मत्स्य पुराण दुसरा आहे विष्णुपुराण आणि तिसरा आहे वायुपुराण कोणते कोणते मत्स्य पुराण विष्णुपुराण आणि वायुपुराण या मत्स्य पुराणातून आपल्याला कशाविषयी माहिती मिळते सातवाहन वंशाविषयी माहिती मिळते तर विष्णुपुराणामध्ये आपल्याला मौर्य वंशाविषयी त्या ठिकाणी माहिती दिली आहे तर वायुपुराणामध्ये आपल्याला गुप्त वंशाविषयी माहिती दिली आहे परत बघा मत्स्य पुराणामध्ये सातवान वंशाविषयी माहिती विष्णु पुराणामध्ये मौर्य वंशाविषयी माहिती तर वायू पुराणावर गुप्त वंशाविषयी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते पुढे बघा काही महाकाव्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी या वैदिक काळामध्ये पाहायला मिळतात जसं की रामायण आणि महाभारत मग रामायणाची रचना कोणी केली व महाभारताची रचना कोणी केली असे प्रश्न विचारले जातील तर मग हे काय आहेत दोन महाकाव्य आहेत त्यांना काय म्हटलं जातं महाकाव्य म्हटलं जातं रामायण वाल्मिकी ऋषी आणि महाभारत व्यास ऋषी तुम्हाला लक्षात ठेवायचे मग काही का दर्शन सुद्धा आहेत दर्शन म्हणजेच काय ज्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान देण्यात आले असे काही ग्रंथ आहेत त्यांना काय म्हटलं जातं दर्शन त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे भारतीय तत्वज्ञान ज्यामध्ये ज्या ग्रंथामध्ये आहेत त्यांना दर्शन म्हटलं गेलेलं आहे बघा सांख्यदर्शन कोण आहेत कपिल मुनी आहेत कोण आहेत कपिल मुनी यांनी सांख्यदर्शन या ग्रंथाची निर्मिती केली न्यायदर्शन गौतम ऋषी लक्षात आहे योग पतंजली लक्षात ठेवायचं आहे वैशेषिक कनाद महर्षी कनाद लक्षात ठेवायचे पूर्व मीमांसा जेमिनी उत्तर मीमांसा बादरायन हे काय आहेत काही मुख्य किंवा प्रमुख दर्शन आपल्याला सांगतात प्रमुख ग्रंथ येतात किंवा प्रमुख भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ते या त्याच्या ग्रंथांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं सांख्यदर्शन कपिलमुनि न्यायदर्शन गौतम मुनी योग पतंजली वैशेषिक दर्शन कनाद पूर्व मीमांसा जेमिनी उत्तर मीमांसा बादरायन पुढे बघा आता हे जे काही ऋग्वेद काल होता या ऋग्वेद कालामध्ये नद्यांना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी उच्चारलं जायचं म्हणजे आत्ताची नावं आणि ऋग्वेद काळातली नावं हे आत्ता आपण काय करणार आहोत थोडंसं कम्पेअर करणार आहोत आणि यावर सुद्धा काय आयोगानं परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जोड्या जुळवायला तुम्ही पीवाय काढून बघा त्यामुळे तुम्हाला हे पाहायला मिळेल नद्या आणि त्या नद्यांची ऋग्वेदकालीन नावं आपण बघूयात बघा घग्गर आणि हाकरा ह्या ज्या काही नद्या आहेत या नद्यांना ऋग्वेदकालीन नाव काय होतं सरस्वती होतं बियास नावाची जी काही नदी आहे ती त्या काळामध्ये म्हणजे ऋग्वेद काळामध्ये काय म्हणून ओळखली जायची विपाशा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जायची चिनाब नदीचं ऋग्वेदकालीन नाव काय होतं अस्किनी म्हणून तिला ओळखलं जायचं चिनाबला अस्किनी म्हणून ओळखलं जायचं तर रावीला परुषिनी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं बघा सतलज नदीचं आधुनिक नाव जर सॉरी सतलज या नदीचं ऋग्वेदकालीन नाव काय होतं शतद्रू हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर झेलम नदीचं वितिस्ता हे काय आहे तर प्राचीन किंवा कालीन नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं मात्र सिंधू नदीचं ऋग्वेद काळामध्ये सुद्धा नाव काय होतं तर सिंधूच होतं लक्षात ठेवायचंय ऋग्वेद काळामध्ये सिंधू नदीचं नाव काय होतं सिंधूच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे बऱ्याचदा इकडे आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे जोड्या जुळवायला ठीक आहे नद्या आणि त्या नद्यांचं ऋग्वेदकालीन नाव काही अफगाणिस्तानमधल्या ज्या नद्या जर आपण बघितलं तर त्यामध्ये काबूल त्याला कुबा म्हटलेला आहे गोमल्ला गोमती नाव आहे स्वातला सुवास्तू नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं ठीक आहे नद्या आणि त्यांचे काय आहेत ऋग्वेदकालीन नावं अत्यंत महत्वाची सांगता येतात आता ऋग्वेदकालीन काही महत्वाचे शब्द आहेत आणि त्याचा काही अर्थ सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तुम्ही पी वाय क्यू काढून बघा ऋग्वेदकालीन शब्द आणि त्याचे जे काही अर्थ आहेत यावर सुद्धा आपल्याला काय जोड्या जुळवायला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत मग आता ते सुद्धा आपण काय करूयात व्यवस्थित रित्या अभ्यास बघा तक्षण जर आपण बघितला तर तक्षण म्हणजेच काय आहे सुतार आहे लक्षात ठेवा व्यय याचा अर्थ होतो विणकर चर्मण्या याचा अर्थ काय होतो चांबार कारमार लोहार त्याचप्रमाणे भागदूत हा एक कर वसुली करणारा अधिकारी आपण त्याला म्हणू शकतो संग्रहित्री कोशागार प्रमुख स्पर्श हा एक गुप्तचराचा प्रमुख होता स्थापती न्यायाधीश कुंभकार म्हणजेच काय कुंभार ठीक आहे हे काय आहेत ऋग्वेदकालीन महत्वाचे शब्द आणि त्याचे अर्थ आहेत म्हणजे ऋग्वेदामध्ये कुंभाराला काय म्हटलं जात होतं कुंभकार म्हटलं जात होतं न्यायाधीशाला काय म्हटलं जात होतं स्थापती म्हटलं जात होतं गुप्तचर जो होता त्याला स्पर्श म्हटलं जात होतं आणि कोशागाराला संग्रहित्री असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं कर वसूल करणाऱ्याला भागदूत असं म्हटलं जात होतं लोहाराला कारमार म्हटलं जात होतं चांबाराला चारमन्य म्हटलं जात होतं तर विणकाराला व्यय तर सुताराला तक्षण असं त्या ठिकाणी ऋग्वेदामध्ये म्हटलं जात होतं आणि यावर परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला ठीक आहे पुढे जाऊयात आता बघा काही महत्वाचे अजून शब्द आहेत जसं की सोन्याला काय म्हटलं जायचं ऋग्वेदामध्ये हिरण्य हा शब्द होता बघा सोन्यासाठी कोणता शब्द होता सोन्यासाठी होता हिरण्य हा शब्द लक्षात घ्या महत्वाचा आहे परीक्षेमध्ये आयोगाने विचारले तसेच या ऋग्वेद काळामध्ये एक प्रसिद्ध दागिना होता ज्याला काय म्हंटलं जायचं निष्क असं म्हटलं जायचं हा काय होता त्या काळातला प्रसिद्ध दागिना आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि यावर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारला होता की ऋग्वेदकालीन प्रसिद्ध दागिन्याला काय म्हटलं जात होतं तर त्याला निष्क म्हटलं जात होतं हा काय होता एक सोन्याचा अलंकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो पुढे बघा आयस म्हणजेच काय तर तांबे आणि लोखंडाला म्हटलं जायचं तसेच उखा म्हणजेच काय तर स्वयंपाकाचं भांडं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं उर्वश म्हणजेच काय तर नांगरट केलेली जमीन तिला त्या ठिकाणी उर्वश म्हटलं जायचं तसेच ऋग्वेदामध्ये जर आपण बघितलं एक महत्त्वाचा पॉईंट अजून एक आपल्याला सांगता येतो ऋग्वेदात लोकरीच्या वस्त्रांचा उल्लेख आपल्याला सापडतो पण सुती आणि रेशीम वस्त्रांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडत नाही म्हणजे लोकरीपासून बनवलेले जे काही वस्त्र आहेत त्याचा वापराचा उल्लेख आपल्याला आढळलेला आहे मात्र सुती वस्त्र असतील किंवा रेशमापासून बनवलेले वस्त्र असतील याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी ऋग्वेद काळामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे हे सुद्धा स्टार करून ठेवा नोट डाऊन करून ठेवा कारण की महत्वाचं आहे परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस प्रश्न इथं सुद्धा विचारला जाऊ शकतो पुढे जाऊयात आता काही जे काही धार्मिक चळवळी आहेत आता ऋग्वेद काळामध्ये काय झालं होतं तर हे जे काही चार वर्ण आपल्याला पाहायला मिळतात चार वर्ण कोणते होते ऋग्वेद काळामध्ये म्हण म्हणण्यापेक्षा वैदिक काळामध्ये जर आपण बघितलं जे काही वर्णव्यवस्था इथं निर्माण झाली होती ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य मग हे जे काही चार वर्ण आहेत या चार वर्णांपैकी फक्त आणि फक्त ब्राह्मणाला काय झालं होतं इथं सगळ्यात जास्त महत्त्व जे जा आहे ते प्राप्त झालेलं होतं मग त्याचबरोबर ह्या या उत्तर वैदिक काळामध्ये कर्मकांडाला काय झालं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालं होतं त्यामध्ये पशुबळी असेल हिंसा असेल या गोष्टी सगळ्यात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आलेल्या होत्या त्यामुळं लोक जे आहेत ते आता काय झाले होते तर या सगळ्या बाबीला थोडेसे कंटाळलेले होते लक्षात ठेवायचे ठीक आहे मग आता हे समजून घेऊयात आपण उदयाची कारणं वगैरे नेमकी या काय आहेत बघा इसवी सणाच्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर आपण बघितलं अनेक धार्मिक चळवळी त्या ठिकाणी उदयास आल्या होत्या आणि अशा एकूण बहात्तर पंथांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते मग त्यापैकी जैन आणि बौद्ध चळवळीच काय झाल्या होत्या सगळ्यात लोकप्रिय झाल्या होत्या म्हणजे असं नाही की या काळामध्ये फक्त दोनच धार्मिक चळवळी उदयास आलेल्या होत्या जैन आणि बौद्ध असा है का आहे यांचा असा का नाही एकूण बहात्तर ज्या काही धार्मिक चळवळी आहेत यांच्या उदय झाला असं आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते मात्र या बहात्तरपैकी फक्त दोनच काय झाल्या होत्या लोकप्रिय झालेल्या होत्या कोणत्या जैन आणि बौद्ध धार्मिक चळवळी मग आता यांच्या उदयाची नेमकी कारणं आपल्याला कुठं सापडतात तर उत्तर वैदिक समाज चार वर्णामध्ये विभाजित झाला होता त्यापैकी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच काय झालं होतं अधिक महत्व प्राप्त झालं होतं मग या ब्राह्मण आणि क्षत्रियामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व होतं ब्राह्मणांनाच त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं त्यामुळं सुद्धा आपल्या यांच्या उदयाची कारणं पाहायला मिळतात वैश्य वर्ग कर देणारा प्रमुख तर शुद्रांना बाकी वर्गाची काय करावी लागायची सेवा करावी लागायची आता झालं काय होतं या चार वर्णांपैकी जर आपण बघितलं तर क्षत्रियांकडे सत्ता होती मात्र त्यांना त्या ठिकाणी इतर अधिकार नव्हते किंवा वेगळे हक्क त्यांच्याकडे नव्हते वैशाकडे संपत्ती होती मात्र त्यांच्याकडे सुद्धा काय तर जी काही मना होत असं त्यांना मानपान नव्हता शूद्रांना काय करावं लागायचं तर बाकी जे काही तीन वर्ग आहेत त्यांची सेवा करावी लागायची म्हणजे ब्राह्मणांना सोडता बाकी जे काही तीन वर्ग आहेत यांच्यावर काय होती तर वेगळी वागणूक होती वेगळ्या त्या ठिकाणी हक्क अधिकार यांच्याकडे नव्हते त्यामुळे हे लोक जे आहेत ते काय झाले होते तर या विभाजनाच्या नीतीला किंवा हे कंटाळे होते आणि यातूनच पुढच्या काळामध्ये या नवीन धार्मिक चळवळीचा काय झाला होता उदय झाला होता शासक असूनही क्षत्रियांना ब्राह्मणापेक्षा कमी दर्जा त्या ठिकाणी मिळायचा मग ब्राह्मणांच्या या वर्चस्वाविरोधात वर्धमान महावीरांनी जैन तर गौतमांनी बौद्ध चळवळ जी आहे ती या ठिकाणी चालवली होती ठीक आहे कोणी कोणी ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरोधात वर्धमान महावीरांनी जैन तर गौतमानी काय केलं होतं बौद्ध चळवळ जी आहे ती या ठिकाणी चालवली होती मग वैदिक काळात कर्मकांडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांचा बळी दिला जात होता आणि बाकी चळवळी जर आपण बघितल्या तर अहिंसेला त्यांनी काय केलं होतं महत्व दिलं होतं आता हा एक पॉइंट सगळ्यात महत्वाचा आपल्याला सांगता येतो कारण की उत्तर वैदिक काळामध्ये कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते त्याचबरोबर जे काही पशुबळी देण्याची पद्धत आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती मग हे जे काही बळी देण्यासाठी पशु आणले जायचे ते कोणाकडून आणले जायचे शेतकऱ्यांकडून आणले जायचे शेतकऱ्याकडून ते त्या ठिकाणी आणलं जायचं त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान व्हायचं तसेच या धर्मामध्ये किंवा या वैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा वाढली होती म्हणून आता हे जे काही नवीन धार्मिक चळवळी आल्या होत्या यांनी अहिंसेला महत्त्व दिलं होतं म्हणून हे जे काही सर्व लोक आहेत ते काय झाले होते या नवीन धार्मिक चळवळीकडे आकर्षित झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की पशु ही काय होती त्या काळातली संपत्ती होती आजच्या सारखं जर आपण बघितलं जमीन त्याचप्रमाणे बघ शेती ह्या गोष्टी त्या ठिकाणी संपत्ती मांडली जात नव्हती संपत्ती काय होती त्या काळातली वैदिक काळातली तर संपत्ती होती गाय ही संपत्ती आपल्याला पाहायला मिळतात पशू ही त्या ठिकाणी त्या काळातली संपत्ती आपल्याला पाहायला मिळते बघा यातूनच आता जे जे काही जैन धर्म आहे आणि जे काही बौद्ध धर्म आहे या जो जे काही दोन धार्मिक चळवळी लोकप्रिय झाल्या होत्या यांचा आपण अभ्यास या ठिकाणी आता इथं करणार आहोत बघा जैन धर्माला खूप प्राचीन काय आहे परंपरा आहे आता काही जे काही विद्वान आहेत काही विद्वानांच्या मते जैन धर्म जो आहे हा प्राचीन सिंधू संस्कृती इतका काय होता जुना आहे तर काहींच्या मते तर हा ऋग्वेद काळा ऋग्वेद जो काही काळ आहे त्या ऋग्वेद काळा इतका तो काय आहे जुना आहे बघा यामध्ये थोडेसे मतभेद आहेत काहींचं मत आहे की वर्धमान महावीरांनीच काय केलेलं आहे तर या जैन धर्माची स्थापना केली आहे मात्र काही जे काही पुरावे सापडतात ते आपल्याला ऋषभनाथपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जातात त्यामुळे एक एकवाक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही काही विद्वानानुसार जैन धर्म हा सिंधू संस्कृती इतका जुना तर काहीनुसार ऋग्वेद काळा इतका तो काय आहे जुना आपल्याला सांगता येतो मग जैन धर्मामध्ये एकूण किती होऊन गेले आहेत तर चोवीस तीर्थंकार होऊन गेले आहेत किती चोवीस तीर्थकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यापैकी पहिले तीर्थकार कोण होते ऋषभ देव हे आपल्याला पहिले तीर्थकार सांगता येतात तीर्थकार काय करायचे धर्माचं प्रकटीकरण करायचे प्रवर्तन करणारे ते काय होते महापुरुष होते म्हणजे समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार ते त्या ठिकाणी करायचे समाजातला अंधकार जो आहे अज्ञानपणा जो आहे ते दूर करण्याचं काम या तीर्थंकारांनी केलं आपल्याला सांगता येतं त्यापैकी पहिले आहेत ऋषभदेव देव तेविसावे आहेत पार्श्वनाथ आणि चोवीसावे आहेत वर्धमान महावीर इकडे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की पहिले कोण होते तर ऋषभनाथ आणि शेवटचे कोण होते वर्धमान महावीर आणि एकूण जैन तीर्थकारांची संख्या किती आहे चोवीस इतकी आहे मग आता पार्श्वनाथ जे की तेसावे तीर्थकार होते यांच्याविषयी जर आपण माहिती बघितली तर यांचा जो काही जन्म आहे तो कोणत्या ठिकाणी झाला होता तर वाराणसीच्या भागामध्ये किंवा वाराणसी या ठिकाणी पार्श्वनाथ यांचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे कोणाच्या घरी राजा आश्वषणच्या घरी त्यांचा जन्म झालेला आहे मग धर्मप्रसार जर आपण बघितलं कोणत्या भागामध्ये त्यांनी धर्मप्रसाराचं काम केलं होतं तर उत्तर प्रदेश बिहार आए, आए, ता। कौन्ति -कौन्ति आहे बंगाल आहे या भागामध्ये पार्श्वनाथांनी काय केलं आहे धर्मप्रसाराचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगता येतं त्यानंतर बघा यांनी काय केलेलं आहे आपल्या अनुयायांना चार प्रतिज्ञा दिल्या होत्या कोणी पार्श्वनाथांनी किती प्रतिज्ञा दिल्या चार कोणती कोणती अहिंसा आहे सत्य आहे अस्ते आहे आणि अपरिग्रह आता अहिंसा म्हणजेच काय तर हिंसा करू नये सत्य म्हणजेच काय तर नेहमी सत्य बोलावं असते म्हणजेच काय तर चोरी करू नये अपरिग्रह म्हणजेच काय तर विनाकामात जी काही संपत्तीचा हव्यास आहे किंवा संपत्तीचा साठा आहे तो आपल्याजवळ करू नये हे याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात ह्या काय आहेत चार प्रतिज्ञा आहेत आता ह्या चार प्रतिज्ञा दिल्या कोणी तेविसावे तीर्थकार कोण आहेत त्या ठिकाणी पार्श्वनाथ यांनी मात्र यामध्ये अजून एका प्रतिज्ञेची जी काही समावेश आहे तो वर्धमान महावीरांनी केला होता त्याला काय म्हटलं जातं बघा त्याला ब्रह्मचर्य म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे मग ह्या काय आहेत तर पाच पंच म्हणून याला ओळखले जातात ठीक आहे लक्षात घ्या बघा अहिंसा सत्य अस्ते अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या जैन धर्मातल्या पाच प्रतिज्ञा आहेत यांना एकत्रितरित्या काय म्हणून ओळखलं जातं पंचमहावृत्ते म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं लोक डोक्यामध्ये फिट करून ठेवायचंय पंचमहावृत्य खालीपैकी कोणती प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्यामुळे अहिंसा सत्य अस्ते अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे काय आहेत पंच महावृत्ते सांगितलेली आहेत जैन जैन धर्मातली क्लिअर आहे पुढे चला वर्धमान महावीर यांच्याविषयी आता आपण बघूयात चोवीसावे तीर्थंकार होते आणि यांचा जो काही जन्म आहे तो ईसापूर्व पाचशे नव्याण्णव कोणा ठिकाणी वैशाली जवळ कुंडग्राम या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आता हे जे काही गौतम बुद्ध आहेत किंवा वर्धमान महावीर आहेत यांचा जन्म कोण्या ठिकाणी झाला यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात तर वर्धमान महावीरांचा जन्म वैशालीजवळ कुंडग्राम या ठिकाणी झालेला आहे वडील होते सिद्धार्थ माता त्यांच्या मातेचं नाव काय आहे त्रिशला देवी हे आपल्याला सांगता येतं मग वयाच्या तिसाव्या वर्षी वर्धमान महावीरांनी काय केलं होतं तर ग्रहत्याग केलेला होता कारण की त्यांना उच्च जे काही ज्ञान आहे किंवा जर आपण बघितलं समाजातलं जे काही दुःखाचं मूळ आहे यापर्यंत जाऊन त्यांना पोहोचायचं होतं आणि कसं त्यातून बाहेर पडता येईल याचे मार्ग त्यांना शोधायचे होते आणि त्यानुसार त्यांनी काय केलं होतं ग्रहत्याग केलेला होता, केले होता आणि ग्रहत्याग केल्यानंतर बेचाळीसव्या वर्षी या वर्धमान महावीरांना केवल ज्ञानाची काय झाली होती प्राप्ती झाली होती मग त्यांना जे काही ज्ञानाची प्राप्ती झाली होती त्यांनी काय केलं होतं तर ते समाजामध्ये पसरण्याचं काम केलं होतं म्हणून त्यांना केवली म्हणून ओळखलं जातं जीन म्हणून ओळखलं जातं आणि महावीर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं बघा वर्धमान महावीरांना लोक काय म्हणून ओळखतात केवली जीन आणि महावीर म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना ओळखतो परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं पुढे बघा उपदेशासाठी त्यांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता आता मुळातच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे काही वैदिक काळ होतं आणि त्या वैदिक काळामध्ये ज्या ग्रंथांची निर्मिती केली होती ती कोणत्या भाषेतून केली होती संस्कृत भाषेतून केली होती आणि संस्कृत भाषेला महत्व वैदिक काळामध्ये प्राप्त झालं होतं मात्र ही संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजणे इतकी सोपी नव्हती त्यामुळं लोकांना हे जे काही तत्त्वज्ञान आहे किंवा ज्ञान आहे ते समजायचं नाही म्हणून या ठिकाणी वर्धमान महावीर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांनी काय केलं होतं लोकभाषेचा वापर केला होता जे काही स्थानिक लोकं बोलायचे त्या भाषेचा त्यांनी वापर केला होता मग मा आता वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा अर्ध मागदी या लोकभाषेतून त्यांच्या ज्ञा त्यांना जे काही मिळालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार त्यांनी लोकांपर्यंत केला आहे ठीक आहे बघा उपदेशासाठी कोणती भाषा वापरली अर्धमागदी या भाषेचा वापर, वापर केला मग यांची काही त्रिरत्ने सुद्धा आपल्याला महत्वाची लक्षात ठेवायची आहेत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र हे काय आहे जैन धर्माचे त्रिरत्ने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा महत्वाचं आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र हे काय आहे तर या जैन धर्माचे त्रिरत्ने ज्याला म्हणून ओळखली जातात ठीक आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल की त्रिरत्ने कोणती आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही काय आहेत ती रत्ने आपल्याला सांगता येतात आता यांचा मृत्यू जर आपण बघितला तर इसा पूर्व चारशे अडुसष्ट मध्ये राजगिरी जवळ काय झालं आहे यांचा मृत्यू झालाय कोणाचा वर्धमान महावीरांचा पुढे बघूयात आपण जैन धर्म मानणारे कोण कोण या ठिकाणी राजे महाराजे होऊन गेले आहेत बघा आता हे जे काही जैन धर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल या धर्मांना त्या काळामध्ये होऊन गेले जे काही कर्तव्यगार राजे होते यांनी काय केला होता राजाश्रय दिला होता म्हणजे तो धर्म जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा हो यासाठी या, या लोकांनीसुद्धा काय केलं लो होतं प्रयत्न केला होता आणि के त्यांनीसुद्धा तो धर्म स्वीकारलेला होता यामध्ये बघा जैन धर्म मानणारे कोण होते चंद्रगुप्त मौर्य आपल्याला सांगता येतो उदयन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो गुजरातचे जे काही सोळंकी आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला महत्त्वाचं मानणाऱ्यापैकी सांगता येतात जे काही कलिंगचे खारवेल आहेत यांनी सुद्धा काय केलं होतं तर ह्या धर्म स्वीकारलेला होता राष्ट्रकूट राजा अमोग वर्ष आहे त्याचप्रमाणे बिंबिसार आहे आणि मगधचे जे काही नंद घराणं होतं त्यांनी सुद्धा काय केलं होतं तर या बौद्ध सॉरी जैन धर्माला राज्याश्रय त्या ठिकाणी दिला होता ठीक आहे चंद्रगुप्त मौर्य तर कुठे गेले होते दक्षिणेमध्ये गेलेले होते बघा लक्षात ठेवायचंय ठीक आहे आणि सर्व संपत्तीचा वगैरे त्याग करून ते कुठे गेले होते दक्षिणेकडे त्या ठिकाणी वास्तव्याला गेलेले होते दक्षिणेमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं तर यांची एक शाखा जी आहे ती पुढे इकडे गेलेली पाहायला मिळते आता काही जैन परिषदा आपल्याला महत्वाच्या सांगता येतात ठीक आहे जैन परिषदा आता जैन परिषदा आणि बौद्ध परिषदा आता यापैकी जर आपण बघितलं ज्या काही बौद्ध परिषदा झाल्या होत्या त्यावर आपल्याला बरेचदा प्रश्न आयोगाने विचारलेलं पाहायला मिळतं मग या जैन परिषदा सुद्धा काय आहेत महत्वाच्या आहेत एकूण किती झाल्या दोन झाल्या पहिली कुठं झाली पाटलीपुत्र या ठिकाणी याचा अध्यक्ष कोण होता तर स्थूलभद्र हा या पहिल्या जैन परिषदेचा अध्यक्ष आपल्याला सांगता येतो दुसरी जैन परिषद कोणत्या ठिकाणी झाली तर वल्लभी या ठिकाणी दुसरी जैन परिषद झाली गुजरातमध्ये ही बिहारमध्ये ठीक आहे गुजरातमध्ये ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस देवधिंगण हा काय होता इथल्या जैन परिषदेचा अध्यक्ष होता मुळात जैन परिषदा का भरायच्या तर सगळे जे काही तत्वज्ञ आहेत किंवा तज्ज्ञ लोक आहेत ते एकत्रित यायचे आणि ते त्यांचे ज्ञान जे आहे ते एकमेकांमध्ये त्या ठिकाणी दिलं जायचं ठीक आहे लक्षात ठेवा पहिली परिषद जैन परिषद पाटलिपुत्र दुसरी जैन परिषद वल्लभी गुजरात या ठिकाणी मग आता या जैन धर्माचं काय झालेलं आहे पुढे जाऊन विभाजन झालेलं आहे आता असं म्हटलं जातं की उत्तर भारतामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता त्यामुळं एक जो काही गट आहे तो दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी गेला होता आणि दुसरा उत्तरेतच राहिला होता मग दक्षिणेमध्ये कोण गेलं होतं उत्तरेत कोण राहिलं होतं यावरून काय झाले दोन गट त्या ठिकाणी पडलेले आहेत जो उत्तरेत थांबला होता त्याला श्वेतांबर म्हटलं जातं आणि जे दक्षिणेमध्ये गेले होते त्यांना काय म्हणून ओळखलं जातं दिगंबर म्हणून ओळखलं जातं ठीक आहे मग जैन धर्माचं काय झालेलं आहे विभाजन झालेलं आहे श्वेतांबर आणि दिगंबर आता जे काही श्वेतांबर होते हे काय करायचे पांढरी वस्त्रे त्या ठिकाणी वापरायचे आणि ते मूर्तीची पूजा करायचे मात्र जे काही श्वेतांबर आहेत हे काय म्हणायचे तर आकाशाला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आकाशालाच आपले कपडे ते मानायचे आणि मूर्तीची पूजा करायचे का तर मूर्तीची पूजा करायचे नाहीत हे मूर्तीची पूजा करायचे का हे मूर्तीची पूजा करायचे नाहीत ठीक आहे बघा आकाशाला कपडे कोण मानायचं दिगंबर म्हणजेच वस्त्र परिधान ते करायचे नाहीत श्वेतांबरवाले पांढरे वस्त्र परिधान वस्त करायचे मात्र दिगंबरवाले पांढरे वस्त्र परिधान करायचे नाही आकाशालाच ते काय म्हणायचे आपले कपडे त्या ठिकाणी मनायचे आणि इकडे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो दक्षिणेत दिगंबर उत्तरेत श्वेतांबर हे लक्षात ठेवायचं आहे फरक काय आहे हे पांढरे कपडे दिगंबरवाले आकाशालाच आपले कपडे मानायचे आणि हे मूर्तीपूजक होते हे मूर्तीपूजा करायचे नाहीत असं काय झालं होतं जैन धर्मामध्ये विभाजन पुढच्या काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर आपण बघूयात बौद्ध धर्म ठीक आहे जैन धर्मानंतर महत्वाचं आहे बौद्ध धर्म या दोन धार्मिक चळवळीत काय झाल्या होत्या सगळ्यात लोकप्रिय झाल्या होत्या बौद्ध धर्माचे संस्थापक जर आपण बघितलं तर गौतम बुद्ध हे काय आहेत या बौद्ध धर्माचे संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मग आता गौतम बुद्ध जे आहेत त्यांचे जे काही मूळ नाव आहे ते नेमकं काय होतं सिद्धार्थ ठीक आहे सिद्धार्थ हे काय आहे त्यांचं मूळ नाव आपल्याला सांगता येतं जन्म कुठे झाला तर कपिला वास्तूजवळ लुंबिनी या ठिकाणी ईसापूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये गौतम बुद्धांचा जन्म या ठिकाणी लुंबिनीमध्ये झाला लुंबिनी हे सध्या ठिकाण कुठं आहे नेपाळमध्ये लक्षात ठेवायचं नेपाळमधल्या लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचा काय झाला होता जन्म झाला होता आणि यावर आयोगाने आपला प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे पुढे पण विचारला जाऊ शकतो वडिलांचं नाव काय होतं शुद्धोधन तर आईचं नाव काय होतं मायादेवी ठीक आहे वडिलांचं नाव शुद्ध धन आईचं नाव मायादेवी आपल्याला सांगता येतं मग एकोणतीसाव्या वर्षी गौतम बुद्धांनी किंवा जर आपण बघितलं सिद्धार्थनी काय केलं होतं ग्रहत्याग केला होता कशासाठी तर ज्ञानाच्या शोधासाठी किंवा उच्च ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी मग त्यानुसार त्यांनी जो काही के ग्रह त्याग केला त्याला काय म्हंटलं गेलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये महाबिनिष्क्रमण म्हटलं गेलेलं आहे बघा गौतम सॉरी सिद्धार्थाने जे काही के ग्रह त्याग केला होता त्याला काय म्हणण्यात आलं होतं तर महाबिनिष्क्रमण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी निरंजन नदीच्या काटावर बोधगया या ठिकाणी त्यांना काय झालं होतं ज्ञानप्राप्ती झालेली आहे ठीक आहे बघा जे काही पिंपळाचं झाड आहे त्याला बोधीवृक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं नदी कोणती आहे तर निरंजना नदीच्या काठावर बोधगया नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते ज्यावेळेस ध्यानस्थ बसलेले होते त्या पिंपळाच्या झाडाखाली त्या बोधीवृक्षाखाली म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर जी काही ज्ञानप्राप्ती जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी झालेली आपल्याला सांगता येते ठीक आहे मग आता जी काही ज्ञानप्राप्ती त्यांना झाली होती मग त्या ज्ञानाचा प्रसार यांनी सुद्धा करायला सुरुवात केली होती लोकांना उपदेश द्यायला करायला सुरुवात केली होती म्हणून लोकांनी त्यांना काय म्हटलेलं आहे तथागत म्हणून ओळखलं जातं त्यांना बुद्ध म्हणून ओळखलं जातं आणि शाक्यमुनी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं निरंजन नदी लक्षात ठेवायची आहे लोक त्यांना काय म्हणायचे तथागत बुद्ध आणि शाक्यमुनी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं जन्म लुंबिनी सध्या नेपाळमध्ये हे ठिकाण आपल्याला सांगता येतं मग त्यांनी जो काही पहिला, पहिला उपदेश आहे तो कोणत्या ठिकाणी दिला होता बघा इकडे प्रश्न आपल्याला विचारला जातो की गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला तर सारनाथ त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं आपला पहिला उपदेश दिला होता मग आता याला काय म्हटलं गेलेलं आहे या पहिला उपदेश देण्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन म्हणून याला ओळखलं जातं मृत्यू कुठं झाला कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला या घटनेला महापरिनिर्वाण म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा याला काय म्हटलं जातं महापरिनिर्वाण पहिला उपदेश केला त्याला काय म्हटलं जातं त्याचप्रमाणे मृत्यूला काय म्हटलं जातं ह्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत पुढे त्यांनी काय केलं होतं अष्टांग मार्ग सांगितलेला होता ठीक आहे अष्टांग मार्ग सांगितलेला होता आणि हा अष्टांग मार्ग जर तुम्हाला फॉलो करायचा असेल तर त्यासाठी काही पंचशील आपल्याला महत्त्वाचे आहेत ती पंचशील नेमकी काय होती अहिंसा सत्य असते आता अहिंसा सत्य असते हे जर आपण तत्वज्ञान बघितलं किंवा ह्या जर आपण प्रतिज्ञा बघितल्या तर ह्या कोणाच्या आहेत जैन धर्मामध्ये सुद्धा आपल्याला ह्या तीन पाहायला मिळतात कोणत्या अहिंसा सत्य असते मात्र अजून यामध्ये दोन ॲड करा हे पंचशील झाली कोणत्या धर्माची बौद्ध धर्माची ठीक आहे इंद्रियांवर संयम आणि मादक पदार्थाचं सेवन न करणे हे काय आहे तर ही प पंचशिला आपल्याला त्या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतात मग आता गौतम बुद्धांनी काय केलं होतं त्यांना मिळालं जे काही ज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आहे मात्र कोणती भाषा त्यांनी वापरलेली आहे पाली, आ, पाली वापर या भाषेचा ठीक आहे जी काही लोकभाषा होती त्या काळातल्या त्या पाली भाषेचा वापर त्यांनी त्यांना मिळालेलं ज्ञान लोकांना समजावं यासाठी त्यांनी केलेलं होतं लक्षात ठेवा उपदेशासाठी वापरलेली भाषा कोणती होती गौतम बुद्धांनी पाली भाषा आपल्याला सांगता येते तर वर्धमान महावीरांनी काय केलं होतं अर्धमागदी या भाषेचा त्या ठिकाणी जो काही वापर आहे तो केलेला होता आता या बौद्ध धर्माच्या काही परिषदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मग ह्या परिषदा नेमक्या कोणत्या आहेत हे सुद्धा अभ्यासनं तितकंच महत्वाचं आहे कारण की यावर तुम्ही प्रश्न पीवाय काढून बघा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो जैन धर्माच्या परिषदांपेक्षा इतर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जैन धर्मावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो अजून आला नाही इकडे प्रश्न आलेला आहे कारण की यांच्या चार परिषद एकूण झालेल्या आहेत आणि जैन धर्माच्या किती होत्या दोन परिषदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मग पहिली बौद्ध परिषद कोण्या ठिकाणी भरली राजगृह हो या ठिकाणी अध्यक्ष कोण होतं महाकश्यप ठीक आहे प्रश्न कसा विचारला जाईल तुम्हाला पहिली परिषद कुठं भरली त्याचप्रमाणे त्याचा अध्यक्ष कोण होता हे तुम्हाला इकडे प्रश्न विचारला जाईल किंवा पहिली परिषद कोण्या ठिकाणी भरली असं सुद्धा त्या ठिकाणी जुळायला प्रश्न विचारला जाईल ठीक आहे पहिली परिषद राजगृह हो या ठिकाणी अध्यक्ष होता महाकश्यप दुसरी परिषद वैशाली या ठिकाणी आणि या परिषदेचा अध्यक्ष होता सर्वकामिनी ठीक आहे तिसरी परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी झालेली आहे आणि या पाटलीपुत्र येथे झालेल्या परिषदेचा अध्यक्ष कोण होता मोगलीपुत्र तिस हा काय होता या तिसऱ्या बौद्ध परिषदेचा तो अध्यक्ष होता मग तिसरी बौद्ध परिषद कोणाच्या काळात भरवण्यात आली होती असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवा जो काही सम्राट अशोक का आहे या सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही तिसरी जी काही बौद्ध परिषद आहे ती पाटलिपुत्र या ठिकाणी भरवण्यात आली होती चौथी बौद्ध परिषद काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आली होती कोण होता अध्यक्ष वसुमित्र हा याचा अध्यक्ष होता आणि जो काही कनिष्क कुशान आहे कनिष्कच्या काळामध्ये लक्षात ठेवायचं आहे कनिष्कच्या काळामध्ये ही चौथी बौद्ध परिषद पार पडलेली आहे तिसरी बौद्ध परिषदेच्या वेळेस कोणाच्या वेळेस पार पडली सम्राट अशोकाच्या वेळेस चौथी बौद्ध परिषद कोणाच्या काळामध्ये पार, पार पडली चा तर कनिष्कच्या काळामध्ये त्या ठिकाणी पार पडलेली आहे हे या ठिकाणी महत्वाचं आपल्याला सांगता येतं मग लक्षात कसं ठेवू शकता बघा लक्षात जर तुम्हाला ठेवायचं असेल तर सगळ्यात सोप्यात ट्रिक सांगता येतं की हे जी काही परिषद आहे त्या क्रमाने कशा झालेल्या आहेत पहिली दुसरी तिसरी आणि चौथी नेमकी कशी झालेली आहे किंवा कोणत्या ठिकाणी झाली हे तुम्हाला या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात राहील बघा लक्षात काय ठेवायचंय राज वैशाली पाटील काश्मीर ला गेले ठीक आहे ही काय आहे ट्रिक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते ठीक आहे राज वैशाली पाटील कुठे गेले काश्मीरला गेले राज वैशाली पाटील काश्मीरला गेले ह्या काय आहेत बौद्ध धर्म परिषदा आहेत हे फक्त आपण लक्षात राहू या उद्देशाने सांगतोय बघा बौद्ध धर्म परिषदा जर आपण बघितल्या तर कुठं कुठं झाले आहेत राजगृह वैशाली पाटलीपुत्र आणि काश्मीर पहिली कोणा ठिकाणी झाली राजगृह या ठिकाणी दुसरी कोणा ठिकाणी झाली वैशाली या ठिकाणी तिसरी कोणा ठिकाणी झाली पाटलीपुत्र या ठिकाणी आणि चौथी काश्मीर या ठिकाणी झाली आहे त्यामुळं वैशाली पाटील काश्मीरला गेले हे जर तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला ह्या ज्या काही चार बौद्ध परिषदा आहेत ते नेमक्या कोणत्या ठिकाणी झाल्या हे तुम्हाला कायम लक्षात राहून जाईल ठीक आहे राजवैशाली पाटील कुठे गेले काश्मीरला गेले बौद्ध परिषद आहेत बौद्ध धर्म परिषदा बऱ्याचदा प्रश्न इकडे आयोगानं आपल्याला विचारलेला आहे पुढे बघा बौद्ध साहित्य सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे यावर प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला यामध्ये बघा त्रिपिटक महत्वाचं आहे मध्येच काय तर बघा यामध्ये विन याचं जर आपण बघितलं तर यामध्ये काही तीन भागामध्ये याचं गट पाडले गेलेले आहेत एक आहे विनय पीटक दुसरं आहे सुतपीठक आणि तिसरा आहे अभ अभिधम पिटक ठीक आहे काय आहे ती त्रिपीटक एक आहे विनय पिठक दुसरं आहे सुतपीठक आणि तिसरा आहे अभिधम्म पिठक याला काय म्हटलं जातं त्रिपीठक म्हणून ओळखलं जातं मग या विनय पिटकामध्ये एकूण पाच ग्रंथांचा समावेश होतो आणि या पाच ग्रंथांमध्ये कशाची माहिती दिलेली आहे बौद्ध संघामध्ये आल्यानंतर जे काही नियम पाळावायचे आहेत त्या नियमांची माहिती आपल्याला या विनयपीटिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते सुतपीटकामध्ये एकूण पाच ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या सुतपिटकमध्ये काय करण्यात आलो आहे तर बौद्धांचे जे काही उपदेश आहेत बुद्धांनी जे काही उपदेश लोकांना दिलेत त्यांचं जे काही संग्रह आहे ते है। है या पाच ग्रंथांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्याला काय म्हटलेलं आहे सूतपीटक अभिधम्म पिटक मग जर आपण बघितलं यामध्ये एकूण सात ग्रंथ आहेत आणि या ग्रंथामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान तसेच वैज्ञानिक पद्धतीनं याच्यामध्ये काय केलं आहे तर त्याचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे असे एकूण किती आहेत सात ग्रंथ आहेत त्यांना काय म्हटलं जातं अभिधम्म पिटक ठीक आहे लक्षात ठेवा विनय पीठक सुतपीठक आणि अभिधम्म पीठक एकत्रित त्यांना त्रिपीटक त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि हे काय आहे बौद्ध धर्मातलं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं यानंतर बघा पुढे एक आहे महत्वाचं थेरी गाता आता या थेरी गातला जो काही थेरी हा शब्द आहे हा थेरी म्हणजेच काय तर अनुभवी आणि ज्ञानी स्त्रिया ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अनुभवी आणि ज्ञानी स्त्रिया यांना काय म्हटलेलं आहे थेरी असं म्हटलं जातं आणि या थेरी थेरी अनुभवी आणि ज्ञानी स्त्रियांनी ज्या ग्रंथांची निर्मिती केली त्याला काय म्हटलं गेलेलं आहे थेरी गाथा असं म्हटलेलं आहे बघा यातला जो काही थेरी आहे थेरी म्हणजे अनुभवी आणि ज्ञानी स्त्रिया आणि या स्त्रियांनी रचलेलं जे काही साहित्य आहे त्याला थेरी गाथा म्हणून ओळखलं जातं ठीक आहे या स्त्रियांनी रचलेलं जे काही साहित्य आहे त्याला थेरी गाथा म्हणून ओळखलं जातं अशा एकूण किती स्त्रियांचा उल्लेख आपल्याला आढळतो त्र्याहत्तर स्त्रियांचा उल्लेख आपल्या या ठिकाणी आढळतो आणि या त्र्याहत्तर स्त्रियांनी मिळून जवळपास पाचशे बावीस ग्रंथांची गाय केलेली आहे तर निर्मिती केली आहे एकूण स्त्रिया आहे त्र्याहत्तर स्त्रिया या त्र्याहत्तर स्त्रियांनी मिळून किती पाचशे बावीस ग्रंथांची निर्मिती केली आहे मग आता बौद्ध धर्माचं सुद्धा काय झालंय पुढच्या काळामध्ये विभाजन झालेलं आहे हिनयान आणि महायान या दोन याच्यामध्ये काय झालेलं आहे तर या बौद्ध धर्माचं सुद्धा विभाजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं काहींनी काय केलं होतं तर आधुनिक स्वरूप जे आहे ते स्वीकारलेलं होतं आणि काहींनी केलं होतं जे काही मूळ बौद्ध धर्म आहे तोच त्यांनी फॉलो करायचं ठरवलेलं होतं त्यांना त्यामध्ये बदल करायचं नव्हतं मग यावरून दोन गट पडले होते एक होता हिनयान आणि दुसरा होता महायान आता यांना काय करायचं होतं तर स्तूपाची पूजा करायची होती आणि महायानं काय करायचं होतं बौद्ध मूर्तीची पूजा करायची होती आणि यांना इतर जे काही तत्वज्ञान आहे इतर धर्मातलं ते सुद्धा आपल्या धर्मात आणायचं होतं मूर्ती पूजा करायची होती मात्र हा जो काही हिनयान पंथ आहे यांना स्तूपाची काय करायची होती तर पूजा करायची होती आणि जे काही मूळ स्वरूप आहे तेच त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं होतं मग ही फूट कधी पडलेली आहे तर चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये ठीक आहे चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये महायान हे जे आहे ते फूट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते चौथी बौद्ध परिषद काश्मीर या ठिकाणी पार पडलेली होती लक्षात ठेवायचं आहे वासुमित्र हा त्याचा अध्यक्ष होता आणि कनिष्कच्या काळामध्ये ही चौथी परिषद काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आलेली सांगता येते आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत जी काही महाजनपदे आहेत ठीक आहे महाजनपदेसुद्धा महत्वाची आहेत परीक्षेमध्ये या महाजनपदांची जी काही आधुनिक नावं आहेत यावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा या, कि या एकीकडे आपल्याला महाजनपद आणि त्याची जे काही राजधानी आहेत यावर सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जात होती हे ही महत्त्वाची आहेत आता प्राचीन वैदिक काळामध्ये काय झालं होतं तर जनपदं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली होती मग या जनपदांमध्ये त्यानं पुढच्या काळामध्ये जी काही युद्ध आहे ते युद्ध व्हायला लागलेली होती आणि या युद्धानंतर जो काही बलशाली जनपद आहे तर त्याच्या आसपासच्या जनपदांना आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेत होता आणि अशातूनच जवळपास सोळा महाजनपदं जी आहेत ती काय झाली होती अस्तित्वात आली होती म्हणजे जनपदातूनच ही महाजनपदं जी आहेत ती काय झाली होती अस्तित्वात आली होती आणि सोळा पॉवरफुल महाजनपदं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग आता या सोळा महाजनपदाविषयीची माहिती किंवा या सोळा महाजनपदांचा उल्लेख आपल्याला कुठून आढळलेला आहे यांची माहिती आपल्याला नेमकी कशातून मिळालेली आहे तर बघा काही बौद्ध ग्रंथ आहेत आणि काही जैन ग्रंथ आहेत या दोन ग्रंथांमधून आपल्याला काय मिळते तर या सोळा महाजनपदांविषयी माहिती मिळते मग बौद्ध ग्रंथ कोणता आहे तर अगंतुर निकाय नावाचा बौद्ध ग्रंथ आहे एक जैन ग्रंथ सुद्धा आहे त्या जैन ग्रंथाचं नाव काय आहे भगवती सूत्र नावाचा जैन ग्रंथ आहे आणि या दोन ग्रंथातून आपल्याला या सोळा महाजनपदाचा काय पाहायला मिळतो तर उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक आहे एकूण किती महाजनपद सोळा महाजनपद आणि सोळा महाजनपदाचा उल्लेख बौद्ध ग्रंथ अगंतुर्णिकाय काय आणि एक जैन ग्रंथ आहे भगवतीसूत्र यामध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला आढळतो मग ही जी काही सोळा महाजनपद आहेत त्यांची राजधानी काय होती त्यांचं आधुनिक नाव काय आहे आणि त्या जनपदाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे का ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत बघा परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल जोड्या जुळवायला महाजनपद दिलं जाईल आणि त्या महाजनपदाची राजधानी कोणती यावर जोड्या जुळवायला प्रश्न विचारला जाईल कधी कधी महाजनपद आणि त्याचं आधुनिक नाव काय होतं इकडे प्रश्न विचारला जाईल किंवा महाजनपद आणि त्यांचं वैशिष्ट्य नेमकं काय होतं इकडे सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यामुळं जुळवायला इथं प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे मग यामधलं एक महत्त्वाचं आहे कोसल महाजनपद त्याची राजधानी काय होती श्रावस्ती ही त्याची राजधानी होती आणि याचं आधुनिक नाव काय आहे तर लखनौ हे या कोसलचं आधुनिक नाव आपल्याला सांगता येतं मग या कोसलचा जो काही विस्तार आहे तो हिमाचल हिमालयाच्या पायथ्यापाशी नेपाळ आणि सध्या जे काही उत्तर प्रदेश आहे या भागामध्ये याचं काय झालं होतं तर विस्तार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मग कोसलचा जो काही राजा होता प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या काय होता समकालीन होता लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्या काळामध्ये तो सुद्धा त्या ठिकाणी असल्याचा आपल्याला पुरावे पाहायला मिळतात तसेच पुढच्या काळामध्ये हे जे काही साम्राज्य आहे ते काय करण्यात आलं होतं मगधमध्ये मगधमध्ये त्या ठिकाणी विलीन करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोसल मगधमध्ये पुढे जाऊन काय झालेलं आहे विलीन झालेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा वत्स महाजनपद आपल्याला सांगता येतं वत्सची राजधानी काय होती कौशंबी ही त्याची राजधानी आहे आणि या वत्सचं आधुनिक नाव आपल्याला काय सांगता येतं अलाहाबाद हे याचं आधुनिक नाव आहे मग वैशिष्ट्य काय होतं तर विस्तार झाला होता अलाहाबादच्या आसपासच्या परिसरामध्ये राजा उदयन जो होता तो काय होता तर गौतम बुद्धाच्या समकालीन त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि अवंतीनं काय केलं आहे तर अवंतीने हे महाजनपद त्या ठिकाणी जिंकून आपल्या साम्राज्यामध्ये घेतलेलं होतं मग आता अवंती जी काही महाजनपद आहे याची राजधानी काय होती उज्जैनी आता उज्जैनी जर आपण बघितलं किंवा या अवंतीचं जर सध्याचं आधुनिक नाव आपण बघितलं काय आहे उज्जैन असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वैशिष्ट्य काय आहे त्याचे तर राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धाचा काय होता समकालीन होता ठीक आहे नंदीवर्धनच्या काळात मगधमध्ये काय करण्यात आलेलं आहे अवंती साम्राज्याचं विलीन करण्यात आलेलं आहे मग तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की या महाजनपदांमध्ये सुद्धा काय होत आहेत युद्ध होत आहेत एक महाजनपद दुसऱ्या महाजनपदावर युद्ध करत आहे आणि ते साम्राज्य जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याला जोडतंय अशा पद्धतीनं यांचं जे काही साम्राज्य आहे ते बलशाली होतंय मग यामध्ये आघाडीवर कोण दिसतंय आपल्याला मगध आघाडीवर दिसतंय मग त्यामुळे मगध साम्राज्य जे आहे ते पुढच्या काळामध्ये सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणून उदयास असलेला आपल्याला पाहायला मिळतं आता बघा मगच जर आपण बघितलं तर गिरिवृज किंवा राजगृह हे काय होती तर त्यांची राजधानी होती काही काळानंतर पाटलीपुत्र सुद्धा काय होती यांची तर राजधानी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मग आता याचं आधुनिक नाव काय आहे दक्षिण बिहार ही जी काही राजगृह ही राजधानी आहे ही कोणत्या वास्तुविश्राजानं बांधकाम केलं होतं महागोविंद या वास्तुविश्राजानं या राजगृह या राजधानीचं काय केलं होतं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं होतं वैशिष्ट्य काय आहे बघा जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बिंबिसार हा बुद्धांचा शिष्य होता हे लक्षात घ्यायचंय काशी हे जे काही महत्वाचं महाजनपद आहे याची राजधानी होती वाराणसी आधुनिक नाव आहे या महाजनपदाचं बनारस याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर बौद्ध जातक कथेचा या ठिकाणी कथांचा उल्लेख आपल्याला आढळतो तसेच मगधमध्ये पुढच्या काळामध्ये हे जे काही काशी महाजनपद आहे ते विलीन करण्यात आलेलं होतं जिंकून घेण्यात आलेलं होतं पुढे आहे अंग राजधानी आहे चंपा आणि आधुनिक नाव आहे पूर्व बिहार हे काय होतं महत्वाचं सागरी व्यापारी केंद्र आपल्याला सांगता येतं पुढे जाऊन मगधमध्ये त्याचं विलीन झालेलं आहे पोजी जर आपण बघितलं तर याची राजधानी होती वैशाली आधुनिक नाव आहे याचं उत्तर बिहार एकूण आठ कुळांचा संघ म्हणून याला ओळखलं जातं आणि दुसरी बौद्ध जी काही धर्माची परिषद आहे ती या ठिकाणी या वैशाली म्हणजे राजधानीच्या ठिकाणी भरलेली आपल्याला सांगता येते पुढे आहे मल्लव महाजनपद याची राजधानी आहे कुशीनगर आणि आधुनिक नाव काय आहे याचं गोरखपूर ठीक आहे प्रजातंत्र इथं पाहायला मिळतं आणि कुशीनगर या ठिकाणीच काय झालं होतं महापरिनिर्वाण झालं होतं गौतम बुद्धाचं ठीक आहे लक्षात घ्या चेदी महत्त्वाचं महाजनपद आहे राजधानी होती याची शुक्तिमती आणि सध्याचं आधुनिक नाव काय आहे कानपूर हे आधुनिक नाव आहे मग कोणत्या भागामध्ये हे राज्य होतं बुंदेलकड भांग बुंदेलखंडचा जो काही भाग आहे सध्याचा त्या भागाच्या परिसरामध्ये आपल्याला हे चेदी जे काही महाजनपद आहे ते पाहायला मिळतं कुरू लक्षात ठेवा महत्वाचं आहे राजधानी होती इंद्रप्रस्थ आणि सध्या याचं आधुनिक नाव काय आहे दिल्ली आहे कुरू दिल्ली लक्षात ठेवा आणि दिल्लीच्या भागामध्ये या महाजनपदाचा काय झाला होता विस्तार झाला होता पुढे महाजनपद आहे पांचाल आई छद्र कापिल्य ही याची राजधानी होती आणि सध्याचं आधुनिक नाव जर आपण बघितलं काय आहे रोहिलाखंड याचं आधुनिक नाव आहे भगीरथी नदीमुळे याचं काय झालं होतं तर या, या महाजनपदाचं विभाजन झालेलं होतं ठीक आहे सुरुवातीला राजा सुरुवातीला जर आपण बघितलं तर एक छोटं राज्य होतं नंतर त्याचं काय झालं आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला रूपांतर पाहायला मिळतं मत्स्य जर आपण बघितलं तर याची राजधानी होती विराटनगर आधुनिक नाव आहे याचं जयपूर मगधनं काय केलं होतं तर यावर आक्रमण करून हे आपल्या साम्राज्याला जोडून घेतलेलं होतं पुढे आहे शूरसेन नावाचं साम्राज्य राजधानी होती याची मथुरा आणि आधुनिक नाव सुद्धा याचं काय आहे मथुरा वैशिष्ट्य काय होतं ग्रीक साहित्यामध्ये या शूरसेनचा जो काही उल्लेख आहे या महाजनपदाचा जो काही उल्लेख आहे तो आपल्याला काय आढळतो शूरसेनॉय बघा हे महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल असं कोणतं महाजनपद आहे ज्या महाजनपदाचा उल्लेख ग्रीक साहित्यामध्ये सुद्धा आढळलेला आहे तर शूर सेन हे महाजनपद आहे ज्याचा उल्लेख ग्रीक साहित्यामध्ये शूर सेनॉय असा आहे तर मथुरेचा उल्लेख कसा आहे मेथोरा आहे ठीक आहे मेथोरा असा उल्लेख कशाचा आपल्याला आढळतो या मथुरेचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो बघा अश्मक एक महाजनपद आहे आणि दक्षिणेतलं एकमेव महाजनपद जर तुम्हाला कोणतं होतं हे विचारलं परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा अश्मक हे कुठं आहे सध्याच्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की दक्षिण भारतातलं एकमेव महाजनपद कोणतं त्याची राजधानी कोणती सध्या कोणत्या ठिकाणी होतं तर लक्षात ठेवा दक्षिण भारतातलं एकमेव असणारं महाजनपद होतं अश्मक याची राजधानी होती पोतन सध्याचं आधुनिक नाव काय आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे लक्षात ठेवायचे काय आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं आहे आधुनिक नाव काय आहे छत्रपती संभाजीनगर अश्मक हे काय होतं त्या काळातलं प्राचीन नाव आपल्याला या महाजनपदाचं सांगता येतं ठीक ये आहे तर ह्या बाबी यातल्या अत्यंत महत्वाच्या आहे सर्वात दक्षिणेकडचं आणि अवंतीमध्ये पुढच्या काळामध्ये काय झालं होतं हे विलीन झालेलं आपल्याला सांगता येतं पुढे आहे गांधार महाजनपद राजधानी होती तक्षशिला आधुनिक नाव आहे पेशावर पुष्कर सरीन हा काय होता इथला प्रसिद्ध राजा आपल्याला सांगता येतो कंबोज एक सोळावा आणि शेवटचं महाजनपद आहे राजधानी होती राजपूर आधुनिक नाव आहे राजपूर आणि हे जे काही महाजनपद आहे ते कशासाठी प्रसिद्ध होतं घोड्यांसाठी प्रसिद्ध होतं लक्षात ठेवायचे कोणतं कंबोज महाजनपद राजधानी राजपूर आणि आधुनिक नाव राजपूर आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे घोड्यांसाठी प्रसिद्ध असणारं हे महाजनपद आपल्याला सांगता येतं क्लियर आहे महत्त्वाचे हे पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत तर यानंतर मित्रांनो आता आपण मगध साम्राज्याविषयी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती अभ्यासणार आहोत आता मगध साम्राज्य जे आहे याआधी आपण काय केलं होतं सोळा अभ्यास अभ्यासलेली होती आणि त्या सोळा महाजन महाजनपदांपैकी एक महत्त्वाचं महाजनपद म्हणजेच काय होतं तर हे मगध महाजनपदसुद्धा आपण पाहिलेलं होतं मग आता हे जी काही महाजनपद आहेत यांच्यामध्ये सतत काय व्हायची युद्ध व्हायची ठीक आहे मग हे एक महाजनपद दुसऱ्या महाजनपदावर आक्रमण करायचं आणि ते महाजनपद आपल्या साम्राज्यामध्ये विलीन विलीन करून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा ते प्रयत्न करायचे आणि यातूनच एक बलशाली साम्राज्य उदयास आलं एक बलशाली महाजनपद उदयास आलं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे मगध ठीक आहे मगध काय होतं एक बलशाली त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं महाजनपद सांगता येतं याचं पुढच्या काळामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार झाला होता की त्याला मगध साम्राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलेलं ला होतं मग हे मगध एवढं शक्तिशाली होण्यामागची कारणं काय होती नेमकं यांच्यापाशी इतकं कशाचा साठा होता किंवा यांना का कोणत्या सोर्स त्या ठिकाणी मिळाले होते की ज्याचा वापर करून त्यांनी आपल्या साम्राज्याचा एवढा मोठा काय केला होता विस्तार केला होता ते आपण सुरुवातीला पाहूयात बघा मगध शक्तिशाली का झालं त्याची कारण काय आहेत तर या मगधच्या साम्राज्यामध्ये बारमाही नद्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बारमाही नद्या असल्यामुळं त्या ठिकाणची असणारी जी काही जमीन आहे ती काय हो झालेली होती तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन ती देऊ लागलेली होती कारण की नद्यांच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर गाळांचा प्रदेश असतो आणि गाळाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक जमीन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं ठीक आहे बारमाही नद्या होत्या त्यामुळं सुपीक जमीन होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय होऊ लागलं होतं अन्नधान्याचं उत्पादन होऊ लागलं होतं त्यामुळं या मगधमधल्या बाजारपेठासुद्धा कशा असायच्या नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा असायच्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार व्हायचा लोकांना चांगली त्या ठिकाणी त्याच्यातून नफा सुद्धा त्या ठिकाणी त्या मिळायचा त्यामुळं काय झालं होतं एक साम्राज्य जे आहे ते भरभराटीला आलेलं आपल्याला सांगता येतं इतकंच नाही तर यांना खनिजाचा सुद्धा शोध लागलेला होता वेगवेगळे लोखंडी हत्यार जे आहेत ते त्यांनी बनवायला सुरू केली होती बाकी जे काही इतर घराणे होते किंवा इतर जी काही महाजनपद होती त्यांच्याकडे लोखंडी तलवारी वगैरे यांचं प्रमाण खूप कमी होतं कारण की मगध साम्राज्यामध्ये याचे साठे आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे या धातूचा वापर करून त्यांनी वेगवेगळे हत्यार सुद्धा त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केलेली होती तसेच जंगल आणि हत्ती हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं हत्तीचा वापर सुद्धा त्यांनी कशामध्ये केला होता तर युद्धामध्ये केला होता बघा युद्धामध्ये हत्तीचा वापर करायला सुरुवात केली होती त्यामुळं एक हत्ती जो आहे तो भरपूर सैन्याला त्या ठिकाणी भारी पडायचा त्यामुळं यांचा जो काही साम्राज्य विस्तार आहे तो आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो नौका नयन वगैरे ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या सुद्धा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नौकामधून सुद्धा ते काय करू शकत करू शकत होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत होते आणि दुसऱ्या साम्राज्यावर त्या ठिकाणी युद्ध करू शकत होते या सर्व बाबींमुळं हे मगध काय झालेलं आहे अगदी शक्तिशाली त्या ठिकाणी बनलेलं होतं बारमाही नद्या होत्या सुपीक जमीन होती बाजारपेठ होतं खनिजे होती यामुळं हे मगध साम्राज्य काय झालं होतं बलशाली झालेलं होतं यामागची कार्य तुम्हाला आता कळलेली आहेत मग आता या मगध साम्राज्याचा संस्थापक कोण होता असा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारला जातो मगद मगद तर लक्षात घ्या मगध साम्राज्याचा किंवा मगध घराण्याचा संस्थापक कोण आहे बृहदत्त ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बृहदत्त हा काय आहे तर मगध साम्राज्याचा किंवा मगध घराण्याचा संस्थापक आपण त्याला म्हणूयात ठीक आहे मग मगधवरती शासन केलेले कोणते कोणते वंश आहेत बघा मगध हे काय आहे तर महाजनपद आहे किंवा एक मोठं साम्राज्य त्याचं पुढच्या काळामध्ये निर्माण झालं होतं आणि या मगधवर कोणत्याही एका घराण्याची सत्ता नव्हती लक्षात ठेवायचंय या मगध मगधवर वेगवेगळ्या घराण्यांनी काय केलेलं आहे इथं सत्ता गाजवलेली आहे लक्षात ठेवायचंय ज्यामध्ये जर आपण बघितलं कोण आहे हरेक वंश आहे कोण आहे हरेक वंश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो त्यानंतर आहे शिशुनाग वंश आहे कोण शिशुनाग वंश आहे नंद वंश आहे मौर्य वंश आहे या वंशांनी काय केलं आहे तर मगधवरती शासन केलेलं आहे मगधवरती सत्ता त्यांनी स्थापन केली होती मग एकमेकांचा पराभव करून जर आपण बघितलं तर एक एक जो काही घराणा आहे ते काय केलेलं आहे सत्तेवर आलेला आहे मग आता यांच्याविषयी आपण काय करणार आहोत व्यवस्थित जी काही माहिती आहे ती पुढे जाणून घेणार आहोत ठीक आहे हरयक शिशुनाग वंश शिशुनागवंश नंदवंश आणि मौर्यवंश या वंशांनी काय केलं होतं किंवा या घराण्यांनी काय केलं होतं तर या मगधवर राज्य केलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं क्लिअर आहे पुढे चला आता यामध्ये पहिला आहे वंश हरयक वंश ठीक आहे बघा याच वंशाला काय म्हटलं जातं किंवा या घराण्याला काय म्हटलं जातं वंश ठीक आहे लक्षात ठेवायचंय वंश म्हटलं जातं किंवा हर एक घराणं म्हणून सुद्धा त्या ठिकाणी याला ओळखलं जातं आता वंश म्हणून का ओळखलं जातं कारण की या घराण्यातले जे काही राजे होते ते ज्यावेळेस गादीवर यायचे गादीवर आल्यानंतर त्यांना ज्यावेळेस मुलगा वगैरे झाला तो मोठा झाला त्यावेळेस तो मुलगा काय करायचा आपल्या पित्याची हत्या करायचा आणि तो स्वतःच त्या ठिकाणी गादीवर यायचा सत्तेवर यायचा त्यामुळं पित्याची काय व्हायची तर हत्या व्हायची हेच लक्षात घ्या त्यामुळे या घराण्याला काय म्हटलं गेलेलं आहे पितृहंता ठीक आहे म्हणजे पित्याची हत्या करून गादीवर आलेला ले घरण्या यामुळे या घराण्याचं नाव काय पडलेलं होतं पितृहंता वंश म्हणून सुद्धा याला ओळखलं जायचं संस्थापक कोण आहे बघा हरेक वंशाचा संस्थापक किंवा घराण्याचा संस्थापक कोण आहे बिंबिसार आहे ठीक आहे बिंबिसार आणि बिंदुसार यामध्ये फरक तुम्हाला लक्षात आहे हरेक घराण्याचा कोण आहे बिंबिसार आहे मौर्याचा कोण आहे बिंदुसार आहे ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत बघा यानं काय केलं होतं तर राजगृह ही राजधानी त्या ठिकाणी बनवलेली होती तसेच अंग हे एक महाजनपद आपण अभ्यासलेलं होतं ते अंग सुद्धा या बिंबी जिंकून आपल्या मगध साम्राज्याला त्या ठिकाणी काय केलं होतं जोडून घेतलेलं होतं मग आता काही जे काही भाग होते जिथं त्याला काय युद्ध करता येत नव्हतं अशा ठिकाणी त्यानं काय केलं होतं नातेसंबंध जोडलेले आहेत कशाच्या स्वरूपात विवाहाच्या स्वरूपात नातेसंबंध त्यांनी त्या ठिकाणी जोडलेले होते मग कोणाकोणासोबत त्यांनी विवाह करून त्या साम्राज्यासोबत नातेसंबंध जोडलेले होते तर कोसल आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं वैशाली आहे आणि मद्र आहे या जी काही स काही महाजनपद आहेत किंवा त्याची जी काही राजधानी आहेत यांच्याशी त्यांनी काय केलं होतं तर विवाह करून इथल्या ज्या काही राण्या आहेत त्यांच्यासोबत विवाह करून त्यांनी इकडं विवाहाचे जे काही संबंध आहेत किंवा नातेसंबंध जे आहेत ते त्या ठिकाणी जोडलेले आपल्याला सांगता येतात कोण आहे बिंबिसार आहे मग आता या बिंबिसारच्या दरबारामध्ये एक प्रसिद्ध वैद्य होता त्या वैद्याचं नाव काय होतं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तर जीवक नावाचा वैद्य आहे काय आहे वैद्याचं नाव जीवक नावाचा वैद्य कोणाच्या दरबारामध्ये होता तर या बिंबिसारच्या दरबारामध्ये होता मग या जीवकला या बिंबिसारनं कुठं पाठवलेलं आहे तर गौतम बुद्ध आणि अवंतीचा राजा जो काही प्रयोग आहे याच्या सेवेमध्ये त्यांनी काय केलेलं होतं तर या ठिकाणी या जीवकला सेवेसाठी पाठवलं म्हणजे ते आजारी असताना त्यांची सेवा करण्यासाठी बिंबिसारनं कोणाला पाठवलं होतं जीवकला पाठवलं होतं म्हणजे गौतम बुद्धाकडे सुद्धा त्यांनी त्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आपल्याला सांगता येतं मग यांचा कालखंड काय आहे इसा पूर्व पाचशे चौवेचाळीस ते सन पूर्व चारशे ब्याण्णव हा काय आहे तर या बिंबिसारचा आपल्याला कालखंड त्या ठिकाणी सांगता येतो बघा त्यानंतर बिंबिसारची हत्या करून कोण आलेला आहे अजातशत्रू आलेला आहे बघा पितृहंता वंश याला काय म्हटलेलं आहे कारण की बिंबिसार जो होता ज्या घराण्याचा संस्थापक त्याची हत्या त्याच्याच मुलाने म्हणजेच आझाद शत्रूने त्या ठिकाणी केली आणि बिंबिसारची हत्या करून आझाद शत्रू काय आला होता गादीवर आला होता पुढे आझाद शत्रूची हत्या त्याच्या मुलाने म्हणजेच उदयननी त्या ठिकाणी केली आणि तो सत्तेवर आला होता म्हणजे या ठिकाणी पित्याची हत्या करून सत्ता त्या ठिकाणी बळकावली जायची म्हणून याला काय म्हटलं गेलं पितृहंता म्हटलं गेलं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा चारशे ब्याण्णवमध्ये मध्ये इसी सन पूर्व चारशे ब्याण्णवमध्ये बिंबिसारची आझाद शत्रूने हत्या केली आणि ही हत्या करून तो काय झालेला आहे मगधच्या गादीवर हो राहिला आहे मग त्यांना वैशाली आणि काशी हे भागसुद्धा काय केले होते जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याला त्या ठिकाणी जोडलेले होते आणि आझाद शत्रूच्याच काळामध्ये काय झालं होतं गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं हे लक्षात ठेवायचं गौतम बुद्धाचं आझाद शत्रूच्याच काळादरम्यान काय झालं होतं महापरिनिर्वाण झालं होतं तसेच आझाद शत्रूच्याच काळामध्ये काय झालेली होती पहिली बौद्ध परिषद भरलेली होती लक्षात ठेवा कोणाच्या काळामध्ये आझाद शत्रूच्या काळामध्ये पहिली बौद्ध परिषद भरलेली होती पहिली बौद्ध बौद्ध परिषद कुठं भरलेली होती तर राजगृह हो या ठिकाणी लक्षात ठेवायचं कोणत्या ठिकाणी राजगृह हो या ठिकाणी पहिली बौद्ध परिषद भरलेली होती आणि ही कोणाच्या काळामध्ये आझाद शत्रूच्या काळामध्ये बघा पहिली बौद्ध परिषद राजगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे दुसरी कोणत्या ठिकाणी वैशाली या ठिकाणी बौद्ध परिषद भरलेली होती त्याचप्रमाणे तिसरी कुठं भरली होती पाटली पुत्र या ठिकाणी भरलेली होती आणि चौथी जर आपण बघितलं काश्मीर या ठिकाणी चौथी जी काही बौद्ध परिषद आहे ती भरलेली आपल्याला सांगतात एकूण किती बौद्ध परिषद असा होत्या चार पहिली राजगृह दुसरी वैशाली तिसरी पाटलीपुत्र आणि चौथी काश्मीर या ठिकाणी आणि पहिली बौद्ध परिषद कोणाच्या काळामध्ये आझाद शत्रूच्या काळामध्ये कालखंड याचा बघितला तर इसवी सन पूर्व चारशे ब्याण्णव ते इसवी सन पूर्व चारशे साठ हा याचा आपल्याला काय सांगता येतो कालखंड सांगता येतो कोणाचा आजाद शत्रूचा बिंबिसारची हत्या करून तो या ठिकाणी गादीवर आलेला होता वैशाली आणि काशी हे त्याने काय केलं होतं जे काही साम्राज्य आहे ते जिंकून घेतलेले होते पुढे जाऊयात आपण उदयन हा जो आहे याने काय केलं होतं तर आपल्या वडिलांची हत्या म्हणजे आजाद शत्रूची हत्या करून तो काय आलेला होता गादीवर आलेला होता गंगा आणि गंडकच्या संगमावर त्यानं पाटलिपुत्र हे शहर त्या ठिकाणी काय केलं होतं वसवलेलं आहे कोणी वसवलेलं आहे उदयन याने काय केलं आहे पाटलीपुत्र हे शहर त्या ठिकाणी वसवलेलं आहे आणि तिला आपल्या मगध साम्राज्याची राजधानी म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे यस महत्वाचं आहे लक्षात ठेवा कोणत्या नदीच्या संगमावर गंगा आणि गंडक नदी जी आहे या दोन नद्याच्या संगमावर त्या ठिकाणी पाटलिपुत्र हे शहर वसण्यात आलं आणि त्याला मगधची राजधानी घोषित करण्यात आला होता याचा कालखंड काय होता इसवी सन पूर्व चारशे साठ ते इसवी सन पूर्व चारशे चौवेचाळीस हे काय होता उदयनचा आपल्याला त्या ठिकाणी कार्यकाळ सांगता येतो पुढे बघा शिशुनाग वंश या ठिकाणी आपल्याला सांगता येतो काय शिशुनाग वंश संस्थापक कोणता आहे याचा तर शिशुनाग हा या शिशुनाग वंशाचा संस्थापक आपल्याला सांगता येतो येस लक्षात ठेवायचं आहे हर एक घराण्या कोणाला आहे मगधवर तर हा शिशुनाग वंश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याचा संस्थापक आहे कोण शिशुनाग राजधानी यांनी कोण कशाला बनवली होती तर वैशाली यांना वैशालीला या शिशुनाग वंशाचा जो काही राजा होता शिशुनाग त्यांना वैशालीला राजधानी बनवली आणि पुढच्या काळामध्ये अवंतीवर आक्रमण करून अवंती का अवंती हे जे काही महाजनपद होतं ते आपल्या साम्राज्यामध्ये ओढून घेतलेलं आहे पुढे आहे कालाशोक लक्षात ठेवा यानं आपली राजधानी पाटलीपुत्रला बनवली दुसरी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली तर कालाशोकच्या काळामध्ये झालेली आहे महत्वाचं आहे पहिली बौद्ध परिषद आझाद शत्रूच्या काळामध्ये दुसरी बौद्ध परिषद कालाशेखच्या काळामध्ये तिसरी बौद्ध परिषद सम्राट अशोकाच्या काळामध्ये चौथी बौद्ध परिषद जर आपण बघितलं तर कनिष्कच्या काळामध्ये झालेली आहे ह्या कोणाच्या काळात झाल्या कोणत्या ठिकाणी झाल्या पहिली कुठं झाली दुसरी कुठं झाली असे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये जोड्या जुळवायला जो विचारले जातील ठीक आहे हा कालाशोक जर आपण बघितलं तर नंदीवर्धन जो काही शेवटचा राजा आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येतो ठीक आहे किंवा या ठिकाणी या जे काही शिशुनाग वंश आहे या शिशुनाग वंशाचा नंदीवर्धन हा काय आहे शेवटचा राजा आपल्याला सांगता येतो आणि कालाशोकच्याच काळामध्ये दुसरी बौद्ध परिषद कुणा ठिकाणी सॉरी वैशाली या ठिकाणी काय झालेली आहे ही दुसरी बौद्ध परिषद पार पडलेली आपल्याला सांगता येते पुढे जाऊयात पुढे बघा नंदवंश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे बघा आता याचा जो काही संस्थापक का आहे महापद्मानंद यानं काय केलं होतं शिशुनाग वंशाचा जो काही शेवटचा राजा होता नंदीवर्धन त्याची त्या ठिकाणी हत्या करून किंवा त्याला त्या ठिकाणी गादीवरून त्याचा त्याचा पायउतार करून काय करत होतं यानं यानं हा जो काही महापद्मानंद होतं त्याने काय केलेलं आहे नंदवंशाची स्थापना केली आहे बघा नंदवंशाचा संस्थापक कोण आहे महापद्मा नंद ठीक आहे नंदवरून नंदवंश लक्षात आहे आणि महापद्मानंद हा काय आहे या, या नंदवंशाचा संस्थापक आहे इकडे प्रश्न हमकास विचारला जातो की कोणत्या वंशाची स्थापना कोणी केलेली आहे आता यानं काय केलेली होती उपाधी किंवा एक, एक पदवी जी आहे ती धारण केली होती त्या पदवीचं नाव काय आहे एकराठ ठीक आहे एकराठ ही पदवी जी आहे ती त्याने काय केली होती धारण केली होती म्हणजे एक हाती सत्ता जी आहे ती याने सर्वत्र पसरलेली होती लक्षात घ्या पुढे पुराणातील याचा उल्लेख काय आहे परशुराम द्वितीय कोणाचा तर महापद्मानंदचा पुराणातला उल्लेख काय आहे परशुराम द्वितीय आहे आणि याच महापद्मानंदानं कलिंगसुद्धा काय केलं होतं जिंकून घेतलं होतं इतकंच नाही तर जैन धर्माचा अनुयायी कलिंगमधील जिनसेनची मूर्ती कुठं केली आणलेली होती त्याने मगधला आणलेली होती कोण आहे महापद्मानंद आहे या महापद्मानंदानं काय केलेलं होतं बघा जैन धर्माचा अनुयायी जो होता जैन धर्माचा अनुयायी कलिंगमधील जी काही जिनसेनची मूर्ती होती कोणाची जिनसेनची मूर्ती त्यानं कुठं केलेली होती मगधला आणली होती म्हणजे कलिंगमधली मूर्ती मगधला आणलेली होती कारण की कलिंगवर यानं काय केला होता विजय मिळवलेला होता कोण महापद्मानंदाने तसेच कलिंगमध्ये यांना जिंकल्यानंतर तिथं काही कालवे सुद्धा काढलेले आहेत आणि या नंदवंशाचा शेवटचा राजा कोण होता तर धनानंद होता हे लक्षात ठेवायचं आहे नंदवंशाचा शेवटचा राजा कोण आहे धनानंद आहे आणि या धनानंदला त्याच्या साम्राज्यातली जनता जी आहे ती काय झाली होती कंटाळलेली होती आणि इतकंच नाही तर हा जो काही धनानंद होता या धनानंदच्याच चा दरबारामध्ये चाणक्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या चाणक्याचा या धनानंदांनी काय केला होता त्या दरबारामध्ये अपमान केला होता आणि त्या दिवशी चाणक्यने ठरवलं होतं की तुझं जे काही साम्राज्य आहे मी धुळीस मिळवेन आणि त्यानुसार पुढच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या मदतीने त्यांनी काय केलं होतं तर हे जे काही धनानंद आहेत याचा त्या ठिकाणी पराभव करून इकडे पुढच्या काळामध्ये मौर्य साम्राज्याची काय करत आली होती स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर चंद्रगुप्त मौर्य आहे लक्षात ठेवा आता हे जे काही मौर्य आहेत यांचं साम्राज्य इतकं बलशाली झालं होतं की यांच्या नावावरूनच यांना काय म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं मौर्य साम्राज्य ठीक आहे मगध साम्राज्य बाजूला राहिलं आता काय म्हणून ओळखलं जाऊ लागलं ला ला होतं मौर्य साम्राज्य म्हणून त्या ठिकाणी याला आता ओळखलं जाऊ लागलेलं होतं ठीक आहे मगधवर आता कोणाची सत्ता आली होती मौर्यांची सत्ता आलेली होती म्हणून याला मौर्य साम्राज्य त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि संस्थापक कोण आहे चंद्रगुप्त मौर्य कालखंड जर आपण बघितला इसवी सन पूर्व तीनशे पंचवीस पूर्व दोनशे सत्त्याण्णव हा काय आहे तर याचा कालखंड आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पुढे जाऊयात पुढे बघा चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या मदतीनं मौर्य साम्राज्याची काय केली होती स्थापना केली होती आणि धनानंदाचा काय केला होता पराभव केला होता आपण पाहिलं होतं की धनानंदाने काय केलं होतं चाणक्याचा त्या ठिकाणी अपमान केला होता दरबारामध्ये म्हणून या ठिकाणी चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याच्या मदतीनं काय केलं होतं या नंद घराण्याचा जो काही शेवटचा राजा आहे धनानंद याच्यावर आक्रमण केलं आणि त्याला त्या युद्धामध्ये पराभव केला आणि या ठिकाणी पुढे मौर्य जे काही शासन आहेत त्यांचं किंवा साम्राज्य आहे त्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली होती मग आता या चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याच्या मदतीनं किंवा चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या मदतीनं या मौर्य साम्राज्यावर कशा पद्धतीनं आक्रमण केलं कशा पद्धतीने त्या धनानंदाचा पराभव केला यांच्यामध्ये झालेलं जे काही युद्ध आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला कशातून मिळते बघा याविषयी जी काही माहिती आहे ती आपल्याला कुठून मिळते तर एक लक्षात आहे मुद्रा राक्षस नावाचं नाटक कोणाचं आहे विशाखदत्त यांचं मुद्रा राक्षस नावाचे काही नाटक आहे त्यातून आपल्याला काय मिळते तर याविषयीची माहिती त्या ठिकाणी मिळते हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे पुढे ग्रीक राज्यपाल जो होता ग्रीकांचा एक राज्यपाल होता सॅलिकस निकेटरचा त्या ठिकाणी काय केला होता या मोर्यांनी पराभव केला आहे ठीक आहे ग्रीक राज्यपाल सॅल्युकस निकेटरचा काय करण्यात आला होता पराभव केला होता कोणी चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे चंद्रगुप्त मौर्य आहे त्याचप्रमाणे चाणक्याच्या चा मदतीने त्यांना काय केलं होतं नंद घराण्यावर आक्रमण केलं होतं आणि त्यामध्ये धनंदाचा काय केला होता पराभव केला होता लक्षात घ्या ठीक आहे पुढे जाऊयात आपण ग्रीक राज्यपाल सॅल्युकस निकेटरचा पराभव करण्यात आला आणि सॅल्युकस सॅल्युकस निकेटरनं काय केलं होतं मग हे संबंध जे आहेत ते चांगले व्हावेत त्यासाठी आपल्या मुलीचा विवाह चंद्रगुप्त मौर्याशी त्या ठिकाणी लावून दिला होता कोणी सॅल्युकस निकेटरनं आणि आपला एक राजदूत जो आहे तो या चंद्रगुप्तच्या दरबारामध्ये पाठवला होता त्या राजदूताचं नाव काय आहे तर मेगॅस्तेनिस हा राजदूत जो आहे तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये आलेला होता आणि तिथं तो बराच काळ वास्तव्याला होता आणि त्यानं काय केलं आहे मग इंडिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे कोणी मेगॅस्तेनिसने इंडिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामधून सुद्धा आपल्याला या मौर्य साम्राज्याविषयी जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी मिळते तसेच चाणक्याचं जे काही अर्थशास्त्र नावाचा हा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून सुद्धा आपल्याला मौर्य साम्राज्याविषयी माहिती मिळते याचबरोबर सम्राट अशोकाने जे काही शिलालेख इथं कोरलेले आहेत त्या शिलालेखावरून का सुद्धा काय तर या मौर्य साम्राज्याविषयी आपल्याला माहिती मिळते लक्षात ठेवायचं आहे मौर्य साम्राज्याच्या माहितीचे स्त्रोत काय आहेत तर स्त्रोत महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल मेगास्तेनिसचा इंडिका नावाचा ग्रंथ आहे चाणक्याचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे आणि सम्राट अशोकाचे जे काही शिलालेख आहेत स्तंभालेख आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला या मौर्य साम्राज्याची माहिती त्या ठिकाणी मिळताना दिसते ठीक आहे मेगॅस्टेनिस इंडिका नावाचा ग्रंथ त्याने लिहिला होता आणि चंद्रगुप्तच्या दरबारात त्याला पाठवण्यात आलेलं होतं मग नुसार भारतीय समाज सात जातीमध्ये का काय के केलेला आहे विभागलेला होता आता मेगॅस्टेनिसनं काय केलं होतं हा जो काही इंडिका नावाचा ग्रंथ आहे त्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये त्यांना काय म्हटलेलं आहे की मौर्य साम्राज्यामध्ये इथं जर आपण बघितलं इथली जी काही समाजव्यवस्था आहे ती सात जातीमध्ये विभागलेली आहे मात्र त्याचा इथं काय झाला होता गोंधळ उडालेला होता त्याने जाती कशाला समजलेलं होतं व्यवसायाला जाती समजलेलं होतं व्यवसाय आणि जात यांच्यामध्ये त्याला जो काही फरक आहे तो समजला नाही त्यामुळे त्यानं काय केलं होतं इथला समाज जो आहे तो काय सात जातीमध्ये विभागलेला आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं कारण की व्यवसायालाच त्याने जाती समजल्या होत्या मात्र हे असं होतं का नाही त्यामुळे याचा इथं काय झाला होता गोंधळ उडालेला होता आणि आयोगाने इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा त्यांना चंद्रगुप्तला सेंट्रो कोर्ट्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे चंद्रगुप्तचा उल्लेख काय केलेला त्याने सॅन्ट्रो कॉर्टर्स असं त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो मग या चंद्रगुप्ताने काय केलं होतं गुजरातमध्ये सुदर्शन तलाव त्या ठिकाणी बांधलेला होता कोणी चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं होतं सुदर्शन तलाव त्या ठिकाणी बांधलेला होता मग परीक्षेमध्ये प्रश्न काय आलेला आहे की या सुदर्शन तलावाची डागडुजी नेमकी कोणी केली किंवा कोणी कोणी त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे पुढच्या काळामध्ये बांधलं याने मात्र याच्यामध्ये दुरुस्ती करणारे कोण होते हे महत्वाचं आहे इकडे सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले होते ते आपण पुढे अभ्यासणारच आप आहोत की कोणी कोणी या सुदर्शन तलावामध्ये दुरुस्ती केलेली आहे बघा चंद्रगुप्तने जैन धर्म स्वीकारला आणि श्रावण बेळगोळ या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे वास्तव्य करायला तो दक्षिणेमध्ये निघून गेला होता लक्षात ठेवायचं ठीक आहे जैन धर्माची जी काही दीक्षा आहे किंवा जैन धर्म जो आहे तो त्याने कोणाकडून स्वीकारलेला होता भद्रबाहू ठीक आहे भद्रभाहू याच्याकडून त्याने काय केलं होतं तर हा जो काही जैन धर्म आहे तो त्याने स्वीकारलेला आपल्याला सांगता येतो भद्रभाऊकडून त्यानं काय केलं होतं तर जैन धर्म जो आहे तो चंद्रगुप्ताने स्वीकारलेला होता आपली संपत्ती दान करून तो कर्नाटकमधल्या श्रावण बेळगोळे या ठिकाणी येऊन वास्तव्याला होता जैनांचं एक प्रमुख धार्मिक ठिकाण म्हणून ते ओळखलं जातं कर्नाटकमध्ये आहे गोमटेश्वराची जी काही मूर्ती आहे तिथं आपल्याला पाहायला मिळते किंवा जर आपण बघितलं जो काही बाहुबली आहे त्याची जी काही सर्वात उंच मुली आहे मूर्ती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दक्षिणेमध्ये या श्रावण बेळगोळ या ठिकाणी पाहायला मिळते पुढे बघा मौर्यकालीन जी काही राज्यव्यवस्था होती ती नेमकी कशा पद्धतीची होती बघा यांनी काय केलेलं होतं मौर्य साम्राज्याची जी काही राजधानी आहे ती काय होती पाटलीपुत्र होती लक्षात ठेवायचे काय मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचं चार विभाग पाडण्यात आले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती आता विशेष काय आहे महत्वाचं हे मौर्य साम्राज्याचा इतका प्रचंड विस्तार झाला होता की कोणत्याही एका ठिकाणाहून या मौर्य साम्राज्याचे प्रशासन जे आहे ते एक व्यवस्थित चालत नव्हतं म्हणून या प्रशासनाचे का या सॉरी या मो म्हणून या मौर्य साम्राज्याचे काय करण्यात आले होते तर चार भागामध्ये याचं विभाजन करण्यात आलं होतं आणि प्रत्येक भागाची एक वेगळी राजधानी त्या ठिकाणी बनवण्यात आलेली होती कारण की बलाढ्य हे साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं होतं आणि एका ठिकाणाहून इथलं प्रशासन करणं किंवा हे साम्राज्य चालवणं हे कठीण होऊन बसलेलं होतं म्हणून काय करण्यात आलं होतं या साम्राज्याचे चार विभाग पाडण्यात आले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती आणि इकडे आयोगानं आपल्याला काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या विभागाची कोणती राजधानी होती यावर जोड्या जुळवायला आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो मग बघा पूर्व विभाग जर आपण बघितला तर त्याची राजधानी काय होती तोशिला सध्या कुठं आहे ओडिशामध्ये आहे त्यानंतर बघा पश्चिम विभागाची राजधानी काय होती उज्जैनी सध्या जर आपण बघितलं मध्य प्रदेशमध्ये दक्षिण विभागाची राजधानी काय होती सुवर्णगिरी कुठे कर्नाटकमध्ये उत्तर विभागाची राजधानी काय आहे तक्षशिला सध्या हे पाकिस्तानमध्ये आहे म्हणजे असे चार विभाग आहेत पूर्व विभाग पश्चिम विभाग दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग पूर्व विभागाची राजधानी तोशिला त्याचप्रमाणे पश्चिम विभागाची राजधानी उज्जैनी त्याचप्रमाणे दक्षिण विभागाची राजधानी सुवर्णगिरी आणि उत्तर विभागाची राजधानी जर आपण बघितलं तर तक्षशिला आहे मग कोणत्या ठिकाणी आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल तोशिला ओडिसामध्ये उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये सुवर्णगिरी कर्नाटकमध्ये आणि तक्षशिला पाकिस्तानमध्ये सध्याला आपल्याला पाहायला मिळते मग राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री मंत्रिपरिषदसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारीसुद्धा आपल्याला या मौर्य साम्राज्यामध्ये पाहायला मिळतात आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं हेर खातं म्हणजे गुप्तहेर खातं जे आहे ते या मौर्य साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या गुप्तहेर खात्याच्याच मदतीनं जे काही त्यांच्यावर होणारे आक्रमण आहेत ते आधीच त्यांना त्यांची माहिती मिळायची आणि ते काय करायचे तो जे काही युद्ध आहे किंवा जो काही होणारा उठाव आहे तो तिथेच दडपून टाकायचे त्यामुळं हे जे काही हेर खातं आहे हेर खातं महत्वाचं ठरतं कारण की यांच्या मदतीने त्यांनी बरेचसे जे काही युद्ध आहेत ते सहजरित्या त्या ठिकाणी काय केलेले आहेत धुळीस मिळवलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं पुढे जाऊयात चाणक्य आता हा चाणक्य एक महत्वाचा आपल्याला सांगता येतो याच्या मदतीनंच या मौर्य साम्राज्याची काय झाली होती मौर्य साम्राज्याचा काय झाला होता तर मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला होता कारण की हा बुद्धिवान होता हुशार होता चतुर होता ठीक आहे मग आता या चाणक्याची काही नावं आहेत कोणती कोणती आहेत याला आपण चाणक्य म्हणून तर ओळखतोच मात्र याला कौटिल्य म्हटलं जातं विष्णुगुप्त म्हटलं जातं आणि स्वामी म्हणून सुद्धा ओळखलं जातं ही काय आहेत चाणक्याची वेगवेगळी नावं आहेत कौटिल्य विष्णुगुप्त पक्षीणस्वामी ठीक आहे चंद्रगुप्ताचं काय होतं हा प्रधानमंत्री आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि याचा याला काय म्हंटलं जातं भारताचे मैकी यावेळी म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोणाला बघा महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल भारताचे मैकी यावेळी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर चाणक्याला ओळखलं जातं हे लक्षात घ्यायचं आहे मग राजकारण आणि लोकप्रशासन यावरती त्यानं काय केलं होतं अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला होता परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता की अर्थशास्त्र या ग्रंथामधून कोणती माहिती मिळते अर्थविषयक माहिती मिळते राज्यकारणाविषयक माहिती मिळते का इतर ठीक आहे।, आहे तर बघा लक्षात ठेवायचं आहे जरी या ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र असलं तरी या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राविषयी माहिती देण्यात आली नाही किंवा इकॉनॉमिक्स जर आपण बघितलं की अर्थव्यवहार जो आहे त्याच्याविषयी माहिती पाहायला मिळते का तर नाही माहिती कशाविषयी आहे तर राजकारण आणि लोकप्रशा लोकप्रशासन यावर आधारित अर्थशास्त्र ग्रंथ कोणाचा आहे चाणक्याचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे नाव अर्थशास्त्र असलं तरी माहिती कशाची आहे राजकारण आणि लोकप्रशासनावर हा ग्रंथ जो आहे तो लिहिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्यानं सप्तांग सिद्धांत सुद्धा त्या ठिकाणी मांडलेला आहे कोणी चाणक्यानं काय केलं होतं सप्तांग सिद्धांत म्हणजे इथली जी काही जनता आहे इथलं जे काही सैन्य आहे संपत्ती आहे हे याची तुलना जी आहे ती शरीराच्या पार्टसोबत केलेली होती लक्षात ठेवा ठीक आहे राजाचा सेनापती असेल राजाचं सैन्य असेल राजाच्या साम्राज्यात असलेली जनता असेल यांची जी काही तुलना आहे ती आपल्या शरीराच्या पार्ट सोबत केलेली होती म्हणून हा जो काही सप्तांग सिद्धांत आहे तो कोणाचा आहे तर या चाणक्याचाच आहे लक्षात ठेवा चंद्रगुप्त मोरे याला महावंश ग्रंथामध्ये तो जम्बुद्वीपाचा भारतवर्षाचा सम्राट होता असं त्या ठिकाणी म्हटलेला आहे म्हणजेच काय बघा कोणता ग्रंथ आहे चंद्रगुप्त मोरे याला महावंश नावाचा एक ग्रंथ आहे या ग्रंथात त्याचा उल्लेख काय करण्यात आला होता जम्बुद्वीप भारतवर्षाची भारत वर्षाचा सम्राट असा त्या ठिकाणी त्याचा उल्लेख जो आहे तो या महावंश ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे चंद्रगुप्ताचा हा प्रधानमंत्री होता मैके या वेल्ली म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि राजकारण लोकप्रशासन यावरती अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आहे यानंतर पुढे जर आपण बघितलं कोण आलं आहे बिंदुसार चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार हा काय आलेला आहे तर या मौर्य साम्राज्याच्या गादीवर आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो इसवी सन पूर्व दोनशे सत्त्याण्णव ते इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर या काळामध्ये तो या मगध मगधच्या गादीवर म्हणण्यापेक्षा मौर्य साम्राज्याच्या गादीवर आपल्याला तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो ग्रीक लेखकांनी याचं वर्णन काय केलं आहे अमित्रकोटस ठीक आहे अमित्र कोटस, कोटस उल्लेख जो आहे तो या ग्रीक लेखकांनी त्यांच्या ग्रीक साहित्यामध्ये बिंदुसारचा उल्लेख काय केला आहे अमित्रकोटस मात्र याचं नाव बिंदुसार का पडलं त्यामागची एक छोटी स्टोरी आपल्याला त्या ठिकाणी सांगितली जाते किंवा एक कहाणी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते बघा हा जो काही चाणक्य होता तो चाणक्य काय करायचा चंद्रगुप्त मौर्यला त्या ठिकाणी त्याच्या जेवणातून थोडं थोडं विष द्यायचा कारण की शत्रूंनी त्याच्यावर विषाचा प्रयोग जर केला तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून चाणक्याने आधीच काय करायला सुरुवात केली होती त्याला त्याच्या जेवणामधून थोडं थोडं विष द्यायला सुरुवात केली होती मात्र एके दिवशी त्याचं जे काही जेवणाचं ताट आहे किंवा त्याचं जे काही जेवणाचं ताट त्या ठिकाणी बांधलेलं होतं ते कोणी खाल्लं होतं तर त्याच्या बायकोने चंद्रगुप्ताच्या पत्नीने काय केलं होतं ते अन्न खालेलं होतं मग ते ती त्यावेळेस गर्भवती होती मग तिला ती विष बाधा झाली आणि त्यामध्ये ती बेशुद्ध पडलेली होती मग अशा वेळी चाणक्यानं काय केलं होतं तर त्या ठिकाणी तिचं त्यावेळेस सिजरिंग केलेलं होतं आणि त्यानुसार या बिंदुसारला त्यान त्याने काय केलेलं होतं तर त्याची डिलिव्हरी केलेली होती समजा कशाने सिजरिंगद्वारे मग त्यानुसार ते डिलिव्हरी करत असताना जे काही चाकू होता तो त्याच्या कपाळावर लागला होता कोणाच्या बिंदुसारच्या आणि त्या ठिकाणी एक छोटंसं एक बिंदुसार एक छोटा खड्डा झालेला ते, होता म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव जे आहे ते काय बिंदुसार पडलं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे एक स्टोरी आहे काल्पनिक का आहे खरी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती नाही मात्र असं एक म्हटलं जातं शत्रूचा नाश करणारा म्हणून सुद्धा या ठिकाणी याला ओळखलं जातं बघा ग्रीक लेखकांनी याचं वर्णन काय केलेलं आहे त्यांच्या साहित्यात अमित्रकोटस म्हणजेच काय शत्रूचा नाश करणारा लक्षात ठेवा तक्षशिलेमध्ये जर ज्यावेळेस बंड झालेलं होतं त्यावेळेस त्यानं तिकडे कोणाला पाठवलं होतं त्याचा जो काही मुलगा होता सम्राट अशोक त्याला त्या ठिकाणी तक्षशिलेतलं बंड मोडण्यासाठी पाठवलेलं होतं सिरियाचा राजा अँटिओक्सने अँटिओक्सने डायमेक्स नावाचा जो काही दूत आहे तो या बिंदुसारच्या दरबारामध्ये पाठवलेला होता सिरियाच्या राजासोबत सुद्धा यांचे संबंध होते मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्या सिरियाच्या राजाने डायमेक्स नावाचा एक राजदूत जो आहे तो या बिंदुसारच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी पाठवलेला आपल्याला सांगता येतो पुराणामध्ये या बिंदुसारचा उल्लेख काय आहे भद्रसार ठीक आहे बघा ग्रीक इतिहासकार जे आहेत ग्रीक साहित्यामध्ये बिंदुसारचा उल्लेख काय आहे अमित्रकोटस आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पुराणामध्ये याचा उल्लेख काय आहे भद्रसार आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो मग पुढे यानं अजीवक पंथाचा काय केला होता स्वीकार केला आहे बिंदुसारनं आजीवक पंत पंथाचा काय केला आहे स्वीकार केला आहे या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा बिंदुसारनंतर नंतर सम्राट अशोक जो आहे तो कुठं आलेला होता मगजच्या गादीवर आलेला होता मग कर याचा कालखंड जर आपण बघितला इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते इसवी सन पूर्व दोनशे बत्तीस या काळामध्ये सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याच्या गादीवर आपल्याला पाहायला मिळतो आता हा जो काही सम्राट अशोक आहे तो या गादीवर येण्यापूर्वी त्यानं आपल्या नव्याण्णव भावाची हत्या केली आणि मग तो काय आलेला होता या गादीवर आलेला होता असं त्या ठिकाणी म्हटलेला आहे असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी सापडतो कोण्या ठिकाणी तर बघा एक ग्रंथ आहे महावंश ग्रंथ ठीक आहे बौद्ध साहित्यानुसार बघा बौद्ध साहित्यानुसार आपल्या नव्याण्णव भावांना मारून अशोक हा काय झाला होता मौर्य साम्राज्याच्या गादीवर आलेला होता हा याचा असा उल्लेख कशामध्ये आहे बौद्ध ग्रंथ आहे ज्याचं नाव काय आहे महावंश ठीक आहे महावंश या बौद्ध ग्रंथामध्ये हा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो मग अशोकाचे अनेक कोरीव लेख आपल्याला सापडलेले आहेत बघा सम्राट अशोक जो होता त्यानं काय केलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये कोरीव लेख जे आहेत ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात त्याचे मग यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत हे प्रकार कोणते आहेत लेखाचे बघा शिलालेख आहेत म्हणजेच खडकावर कोरलेले लेख त्याला शिलालेख म्हटलेला आहे स्तंभालेख म्हणजे दगडी खांबावर कोरलेले लेख जे को आहेत त्याला स्तंभालेख त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे गुहेमध्ये जे काही लेख कोरलेले आहेत त्याला गुहा लेख म्हंटलं जातं आणि मातीच्या भांड्यावर सुद्धा आपल्याला काय तर काही लेख जे आहेत ते अशोकाचे सापडलेले आहेत ठीक आहे शिलालेख स्तंभालेख आणि त्याचप्रमाणे गृहालेख गुहालेख त्यानंतर जर आपण बघितलं मातीच्या भांड्यावर सुद्धा याचे लेख जे आहे ते सम्राट अशोकाचे आपल्याला पाहायला मिळतात पुढे बघा यांचं वर्गीकरण आता जे है। वर्गी हे है. आता वर्गी है, 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 है। आता जे काही चार प्रकार आहेत त्याचंसुद्धा वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळतं लघु शिलालेख दीर्घशिलालेख मोठे स्तंभालेख स्वतंत्र स्तंभालेख हे महत्वाचं आहे परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे आता याचं वर्गीकरण जर आपण बघितलं तर दीर्घशिलालेख आहे लघु शिलालेख आहे स्वतंत्र शिलालेख आहे मोठे स्तंभालेख आहे आणि छोटे स्तंभालेख आहे आता हे जे काही छोटे स्तंभालेख आहेत आणि लघुशिलालेख आहे यामध्ये आपल्याला कश जे काही नावं आहे कोणाचं सम्राट अशोकाचं जे काही नाव आहे अशोक असा उल्लेख त्याच्या या शिलालेखावर आपल्याला पाहायला मिळतो छोटे आणि लघु शिलालेखावर बाकीचे जे काही इतर शिलालेख आहेत त्या शिलालेखावर सम्राट अशोकाचा उल्लेख काय आपल्याला पाहायला मिळतो देवनाम प्रियदासी ठीक आहे काय उल्लेख का का या आहे देवनाम प्रियदाशी म्हणजे देवाचा प्रिय असणारा कोण अशोक ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बाकीचे इतर शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो यस या बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत मग आता प्रश्न असा सुद्धा आपल्याला पडला पाहिजे की किंवा परीक्षेमध्ये असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की शिलालेख कोरत असताना सम्राट अशोकाने कोणत्या भाषेचा वापर केला किंवा कोणत्या भाषेतून हे शिलालेख त्या ठिकाणी त्यांनी कोरलेले आहेत तर या शिलालेखांची भाषा आहे बघा प्राकृत भाषा आहे आणि लिपी कोणती आहे ब्राह्मी लिपी ठीक आहे प्राकृत भाषेतून त्याने हे काय केलेले होते शिलालेख कोरले होते आणि लिपी त्यासाठी ब्राह्मी होती तसेच काही शिलालेख जर आपण बघितलं वायव्येकडच्या भागामध्ये त्याने जे काही शिलालेख कोरून ठेवलेले आहेत त्या वायव्येकडच्या भागामध्ये जर आपण बघितलं आरमाईक आणि खरोष्टी या लिपीचा त्याने काय केला होता वापर त्या ठिकाणी केला होता म्हणजे हो के या भाषेतून त्यानं काय केलं होतं तिथं लेख कोरलेले आहेत बाकी सर्वत्र आपल्याला काय पाहायला मिळतात प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतून त्याचे हे जे काही शिलालेख आहेत ते कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा महत्वाचं आहे की छोट्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख अशोक असा आहे तर बाकी शिलालेखात त्याचा उल्लेख देवनाम प्रियदा असा आपल्याला पाहायला मिळतो मग इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये कलिंगवर त्यांना काय केलं होतं आक्रमण केलं होतं जो काही तेरावा शिलालेख आहे त्या तेराव्या शिलालेखावर आपल्याला कलिंगवर आक्रमण जे काही केले आहे त्याची जी काही स्टोरी आहे ती तिथं आपल्याला पाहायला मिळते त्यावर त्याने कोरून ठेवलेलं आहे मात्र बघा जो काही बिंदुसार होता त्या बिंदुसारला काय करायचं होतं कलिंगवर आक्रमण करायचं होतं आणि त्यानुसार त्यानं कलिंगवर आक्रमणसुद्धा केलं होतं मात्र त्याला ते कलिंग जिंकता आलेलं नव्हतं मग आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोकानं काय केलं होतं कलिंगवर आक्रमण केलं होतं आणि ते कलिंग जे आहे ते जिंकून घेतलेलं होतं मात्र हे ज्यावेळेस कलिंगसोबत युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं होता रक्तपात झालेला होता मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली होती आणि त्यामुळं हा जो काही सम्राट अशोक का आहे तो काय झाला होता दुःखी झालेला होता ठीक आहे हे जे काही इथला झालेला रक्तपात पाहून तो काय झाला होता दुःखी झालेला होता आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यानं काय केलं होतं युद्ध करा युद्ध करण्यास किंवा युद्ध जे काही आहे ते ते टाळण्याचा प्रयत्न त्यांना केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याने पुढच्या काळामध्ये तलवारच हातात घेतली नाही असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं अहिंसेला त्यानं महत्व दिलं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं इतकंच नाही तर जर आपण बघितलं याच सर्व कारणांमुळे पुढच्या काळामध्ये या मौर्य साम्राज्याचा राहास झाला आज सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं कारण की शत्रू सोबत युद्ध न करण्याची भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे मग आता या कलिंगवर आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर या युद्धामध्ये जीवितहानी झाली होती रक्तपात झाला होता ते पाहून त्याचं मन परिवर्तन झालं आणि त्यानुसार पुढच्या काळामध्ये त्यानं बौद्ध धर्माची काय केली होती दीक्षा घेतलेली होती आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यानं काय केलं होतं अहिंसेला महत्त्व दिलं होतं ठीक आहे हिंसा करायची नाही तलवार हातात घ्यायची नाही हे काही जे काही तत्व आहेत त्यांनी स्वीकारलेली होती मग बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्याने काम करायला सुरुवात केली होती अनेक दूत जे आहे ते दुसऱ्या देशात पाठवण्याचं काम या सम्राट अशोकानं केलं होतं आणि या सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा जो काही प्रसार आणि प्रचार आहे तो भारताबरोबरच भारताच्या शेजारील जे काही इतर राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये सुद्धा व्हायला सुरुवात झाली होती शेजारील इतर देशांमध्ये सुद्धा व्हायला सुरुवात झालेली होती ठीक आहे मग आता आपला जो काही मुलगा होता महेंद्र आणि त्याचपणे याची जी काही मुलगी होती संगमित्रा यांना त्याने काय केलं होतं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलेलं होतं लक्षात ठेवा परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला होता की कोणाला त्यानं त्या ठिकाणी श्रीलंकेला पाठवलं होतं लक्षात ठेवायचं गौत आपला जो काही मुलगा आहे महेंद्र आणि त्याची काही मुलगी होती संगमित्रा यांना त्यानं कुठं पाठवलं होतं श्रीलंकेला पाठवलेलं होतं अशोकाने काश्मीरमध्ये श्रीनगर हे शहर सुद्धा त्या ठिकाणी वसवलेलं होतं सारनाथ येथील स्तंभाची प्रतिमा सुद्धा आपल्याला महत्वाची सांगता येते आणि ती प्रतिमा जी आहे ती आपली काय आहे राजमुद्रा आहे लक्षात ठेवा ठीक आहे जी काही सिंहाची प्रतिमा आहे ती आपली काय आहे राजमुद्रा म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे नवीन संसद भवन जे आहे त्यावर सुद्धा आपल्याला ही राजमुद्रा आता पाहायला मिळते ठीक आहे कलिंगवर आक्रमणानंतर त्याचं परिवर्तन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग त्यांना आपल्या साम्राज्यामध्ये प्राणी हत्यास काय केली होती प्राणीहत्येसुद्धा बंदी जी आहे ती घातलेली आपल्याला सांगता येते बघा महत्वाचं आहे त्यानं काय केलं होतं आपल्या साम्राज्यामध्ये होणारी जी काही प्राण्यांची हत्या आहे ती होऊ नये यासाठी त्यांना प्रयत्न करायला सुरुवात केलेली सांगता येते मग आता या मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता तर बृहद्रत हा काय होता या मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो आणि या मौर्य साम्राज्याचं जे काही पतन आहे किंवा विघटन आहे ते नेमकं कशा पद्धतीने झालं होतं कारण की सम्राट अशोकानंतर इथं येणारे जे काही राज्य होते ते तेवढे कर्तबगार नव्हते आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकानंतर या मौर्य साम्राज्याचं दोन भागामध्ये काय झालं होतं विभाजन झालं होतं कारण की त्याचे जे काही मुलं होते त्यांनी काय केलं होतं दोन भागामध्ये त्या ठिकाणी या साम्राज्याचं विभाजन केलं होतं त्यामुळं मौर्य साम्राज्य एक कमकुवत बनलेलं होतं त्यामुळं याचं रहास जो आहे त्या ठिकाणी झाला असावा सुद्धा म्हटलं जातं किंवा यांनी त्या ठिकाणी युद्ध न करण्याची जी काही नीती आहे ती इथं अवलंबलेली होती त्यामुळं पुढच्या काळामध्ये जी काही आक्रमणं आहेत किंवा जे काही छोटे छोटे आ... प्रादेशिक उटाव जे आहेत किंवा युद्ध जे आहेत ते व्हायला सुरुवात झाली होती आणि या मोरे साम्राज्याचं काय झालं होतं तर विघटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं शेवटचा जो काही मोरे साम्राज्याचा राजा होता त्याचं नाव काय आहे बृहद्रथ हे त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता काही इम्प इम्पॉर्टंट जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता त्या काळातले काही नावं आहेत आणि त्याचे अर्थ आपण बघूयात राजूक न्यायाधीश लक्षात घ्यायचं आहे सहरता कराधिकारी होता सन्निदाता हा एक खजिनदार होता आणि रक्षिण हा एक नगराचा रक्षक होता ठीक आहे हे काही महत्वाचे आहेत इकडे तुम्हाला काय केलं जाऊ शकतं जोड्या जुळवायला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो बघा इम्पॉर्टंट टर्म्स आहेत महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात नेहमी राजूक न्यायाधीश सहरता कराधिकारी संदाता खजिनदार आणि रक्षिण नगराचा रक्षक यावर तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या जुळवायला प्रश्न विचारला जाऊ शकतो यस क्लिअर आहे पुढे जाऊयात आपण आता मौर्य काळातील जर जे काही सत्ता आहेत त्या आपण त्या ठिकाणी बघूयात ठीक आहे आता देशी सत्ता आहेत तसेच जर आपण बघितलं काही विदेशी सत्तांनी सुद्धा इथं काय केलं होतं तर येऊन आक्रमण करून इथं सत्ता स्थापन करण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले होते मग देशी कोण होत्या आणि त्यानंतर जर त्यानंत आपण त्या बघितलं विदेशी कोण होत्या मौर्य साम्राज्याचं विघटन झालं होतं आणि याचा फायदा घेऊन या ठिकाणी जे काही प्रादेशिक सत्ता होत्या त्यांनी डोकंवर काढायला सुरुवात केली होती त्यामध्ये आपल्याला शुंग वंश सांगता येतो वंश आहे सातवाहन वंश आहे चेदिवंश आहे ठीक आहे ह्या देशी सत्ता होत्या यांच्याविषयी आपण पुढे माहिती अभ्यासणारच आहोत शुंगवंश वंश सातवाहन वंश आणि चेदिवंश त्यानंतर विदेशी जर आपण बघितलं तर इंडो ग्रीक आहेत शक आहेत पर्शियन आहेत कुषाण आहेत हे काय होत्या तर बाहेरील सत्या सत्ता होत्या आणि यांनी वायव्यकडच्या भागातून आक्रमण करून इथं काय केलं होतं इथं सत्ता स्थापन केली होती लक्षात ठेवायचं हे सुरुवातीला काय छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये यांनी भारतामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि या ठिकाणी येऊन इथं आपलं जी काही सत्ता आहे ती स्थापन करायला सुरुवात केली होती ह्या विदेशी सत्ता आहेत इंडो ग्रीक असतील त्याचप्रमाणे शक असतील पर्शियन असतील कुशन असतील ह्या काय आहेत बाहेरच्या विदेशी सत्ता आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात मग यांच्याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत त्याचबरोबर या देशी सत्तांविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत मौर्य काळानंतर या ठिकाणी ज्या काही सत्ता स्थापन झाल्या हे आपण पुढे अभ्यासणार आहोत तर यामध्ये आता आपण पहिल्यांदा अभ्यासूयात शुंग घराण्याविषयी आता शुंग घराण्याविषयी काय महत्वाचं आहे तर याचा संस्थापक महत्वाचा आहे मग शुंग घराण्याचा संस्थापक कोण आहे पुष्पमित्र शुंग पुष्पमित्र शृंगने काय केलं होतं तर मौर्य साम्राज्याचा जो काही शेवटचा राजा होता बृहद्रत्त त्याची हत्या करून त्या ठिकाणी त्याने काय केलं होतं शृंगराण्याची इथं स्थापना केली होती आणि हा काय होता ब्राह्मण होता आता इथून पुढचे जे काही घराणे आहेत किंवा हे जे काही वंश आहेत यांनी काय केलं आहे ते हे क कोणते पाहायला मिळतात आपल्याला ब्राह्मण पाहायला मिळतात त्यातलं काय एकाने काय केलं होतं जैन धर्म स्वीकारला होता मात्र बऱ्यापैकी हे काय होते तर ब्राह्मण होते आणि यांनी काय केलं होतं हिंदू धर्माला आश्रय दिला होता किंवा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम यांनी केलं होतं कारण की मधल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं ज्या काही इथं सत्ता होत्या त्यांनी जैन आणि बौद्ध धर्माला काय केलं होतं राज्याश्रय दिला होता त्यामुळं ह्या धर्माचा मोठ्या प्रमाणाने प्रमाणामध्ये प्रसार होऊ लागलेला होता त्यामुळं आता पुढचे जे काही शासक आहेत यांना असं वाटू लागलं ला की आपला जो काही धर्म आहे तो कुठेतरी लयास जातोय त्यामुळे त्यांनी काय केलं होतं हिंदू धर्माला या ठिकाणी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली होती किंवा त्याचा धर्मप्रसार करण्याचं काम या शासकांनी केलेलं आपल्याला सांगता येतं शृंग घराण्याचा संस्थापक कोण आहे पुष्पमित्र शृंग आहे आणि हा काय होता ब्राह्मण होता तसेच आता हा जो काही पुष्पमित्र शृंग आहे यानं काय केलेलं होतं तर बौद्ध भिक्ख जे आहेत तर त्यांची कत्तली करायला सुरुवात केली होती ठीक आहे बघा यानं बौद्ध भिक्षूंची काय केली होती कत्तल केली होती मग मा याची माहिती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते तर तारनाथ नावाचा एक तिब्बेटीयन इतिहासकार आहे त्याचा एक ग्रंथ आहे दिव्यावदार नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये या तारनाथ यांनी काय केलं होतं तर याची माहिती दिली आहे की या पुष्पमित्र शृंगाने बौद्ध भिक्खूंची काय केली आहे तर कत्तल केली होती तसेच बघा एक नाटक लक्षात ठेवायचं आहे कालिदासचं नाटक आहे आणि या कालिदासचं नाटक कोणतं आहे मालविका अग्निमित्र ठीक आहे मालविका अग्निमित्र यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते अग्निमित्र आणि मालविका यांची जी काही लव्ह स्टोरी आहे किंवा यांची जी काही प्रेम कहाणी आहे ती आपल्याला या कालिदासच्या मालविका अग्निमित्र या नाटकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते तसेच या काळामध्ये पतंजलीनं सुद्धा काय केलं होतं महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि या महाभाष्यम नावाच्या ग्रंथामध्ये में में सुद्धा आपल्याला काय माहिती मिळते शृंग घराण्याच्या इतिहासाची माहिती मिळते किंवा शृंग घराण्याविषयी जी काही माहिती आहे ती या पतंजलीच्या महाभाष्य या ग्रंथामध्ये सुद्धा मिळते बघा हे महत्वाचे आहे की कोणता ग्रंथ कोणाचा आहे कालिदासचा कोणता आहे पतंजलीचा कोणता आहे यावर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोड्याजुळ्याला प्रश्न पाहायला मिळतो त्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे आता अजून एक म्हटलं जातं की याच पुष्पमित्र शृंगाच्या काळामध्ये मनस्मृती या ग्रंथाचं सुद्धा काय करण्यात आली होती रचना करण्यात आलेली होती बघा असं म्हटलं जातं मात्र तेवढं कन्फर्म नाही आहे आ, की याच काळामध्ये काय झालेलं आहे तर मनुस्मृतीचं लेखन झालेलं आहे मात्र लक्षात ठेवा पुष्पमित्र शृंगच्या काळामध्ये मनुस्मृती या ग्रंथाची रचना झाली असावी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि मग या शुंग घराण्याचा शेवटचा राजा कोण होता तर देवभूती हा या शुंग घराण्याचा काय राहिला आहे शेवटचा राजा राहिला आहे बघा शृंग घराण्याचा संस्थापक पुष्पमित्र शुंग पुष्पमित्र पुष्पमित्र शुंगाने काय केलं होतं तर मगचा जो काही शेवटचा राजा होता बृहदरत्त त्याची हत्या करून तो या ठिकाणी शिंग स्थापना केली होती तो ब्राह्मण होता त्याचप्रमाणे या त्यानं काय केलं होतं तर त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंची हत्या सुद्धा केली होती कत्तली करायला सुरुवात केली होती आणि यांच्याविषयीची माहिती आपल्याला या महाभाष्यम या ग्रंथामधून त्या ठिकाणी मिळते पुढे आहे कन्व घराणं आता ह्या काय आहेत प्रादेशिक सत्ता आपण सुरुवातीला अभ्यासूयात त्यानंतर विदेशी सत्तांचा अभ्यास करणार आहोत ठीक आहे शक आहे कन्व आहे यांचा अभ्यास आपण सुरुवातीला करणार आहोत आता या घराण्याचा संस्थापक कोण आहे वासुदेव कन्व याने या कन्व घराण्याची स्थापना केली आणि वासुदेव कन्व याने जो काही या शुंग घराणं होतं ठीक आहे जे काही शुंग घराणं होतं या घराण्याचा शेवटचा राजा जो होता देवभूतचा त्या ठिकाणी पराभव केला आणि देवभूतचा पराभव करून कन्व घराण्याची त्याने काय केली होती स्थापना केली होती बघा हा जो काही शुंग घराण्याचा शेवटचा राजा होता देवभूत याची काय केलेली आहे याने तर त्या ठिकाणी याचा पराभव केला आणि या पराभवानंतर त्यानं या ठिकाणी काय केलं होतं वासुदेव कन्वणे कन्वघराण्याची स्थापना केली होती त्यानंतर पुढे जाऊयात आपण यांच्याविषयी इतकी माहिती पुरेशी आहे तुम्हाला की कारण बऱ्याचदा काय केलं जातं संस्थापक वगैरे इथपर्यंत प्रश्न विचारला जात डिटेलमध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही तसंच चेदी घरानं सुद्धा लक्षात लग, ठेवा यालाच काय म्हटलं जातं कलिंगचे खारवेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं चेदी घराणं चेटी घराणं किंवा यांना कलिंगचे खारवेल म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळखतो ठीक आहे मग संस्थापक कोण आहे महामेघवाहन ठीक आहे महामेघवाहन यानं काय केलं होतं तर या चेदी घराण्याची स्थापना केली होती कोणत्या भागामध्ये यांचं घराणं होतं ओरिसाच्या भागामध्ये घरा यांचं आपल्याला त्या ठिकाणी साम्राज्य पाहायला मिळतं मग हत्तीगुंपा शिलालेख एक महत्त्वाचा शिलालेख लक्षात ठेवायचा आहे हत्तीगुंपा शिलालेख यामध्ये आपल्याला चेदी किंवा इ यांना चेटीसुद्धा म्हटलं जातं यांच्या वंशाचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला समजतो बघा महत्त्वाचा आहे कोणतं कोणता शिलालेख आहे हत्तीगुंपा शिलालेख आहे आणि या हत्तीगुंपा शिलालेखामध्ये आपल्याला कशाची माहिती मिळते असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर या चेदी घराण्याविषयी किंवा चेटी वंशाविषयी आपल्याला माहिती या हत्तीगुंपामध्ये त्या ठिकाणी मिळते तसेच खारवेल हा काय होता कलिंगचा प्रसिद्ध राजा होता आणि यानं पुढच्या काळामध्ये काय केला होता यानं जैन धर्माचा तो अनुयायी बनलेला होता कलिंगचा खारवेल हा काय आहे एक प्रसिद्ध राजा आहे लक्षात ठेवा ठीक आहे अं घराण्याचा संस्थापक वासुदेव कन्व आणि चेदी घराण्याचा संस्थापक कोण आहे महामेघ वाहन पुढे जाऊयात आपण यानंतर जर आपण बघितलं तर कोण आहेत सातवाहन या ठिकाणी आपल्याला सांगता येतात कोण आहेत सातवाहन आता सातवाहन या घराण्याचा संस्थापक कोण होता तर सिमुक नाव लक्षात ठेवायचं ठीक आहे सातवान घराण्याचा संस्थापक कोण आहे राजा सिमुकने सातवाहन घराण्याची स्थापना केली होती शेवटचा जो काही राजा होता ठीक आहे काय आहे शेवटचा जो काही कन्व राजा होता सुशर्मा याला या सिमुकनं काय केलं होतं ठार केलं होतं बघा लक्षात ठेवायचं आहे या कन्वाचा शेवटचा राजा कोण होता सुशर्मा होता आणि त्याची हत्या करून या सिमुकनं या भागामध्ये सातवाहन राजघराण्याची स्थापना केली होती मग मा यांच्याविषयी माहिती जी आहे म्हणजेच हे जे काही सातवाहन वंशाचे जे काही राजा आहेत महाराजा आहेत यांची वंशावळ कोणा ठिकाणी दिलेली आहे तर नाना नाणेघाट आणि नाशिकमधले जे काही शिलालेख आहेत त्यामधून आपल्याला या घराण्याविषयी माहिती त्या ठिकाणी मिळते मग नाणेघाट इथला जो काही अभिलेख आहे त्या अभिलेखात सिमुखचा उल्लेख राजा सिमुक सातवाहन असा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे कुठला उल्लेख आहे नाणेघाटामधल्या अभिलेखात सिमुखचा उल्लेख काय करण्यात आलेला आहे तर राजा सिमुख सातवान असा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि नाणेघाट जर आपण बघितला तर हा प्राचीन काळातला काय होता महत्वाचा एक व्यापारी मार्ग होता आणि या नाणेघाटामध्ये जर आपण बघितलं कर वसूल करण्यासाठी किंवा जो काही टॅक्स आहे तिथून जाण्याचा तो वसूल करण्यासाठी तिथं एक भलं मोठं रांझण सुद्धा ठेवण्यात आलं होतं जे आज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नाणेघाटामध्ये पाहायला मिळतं ठीक आहे एक महत्वाचं एक व्यापारी मार्ग हा नाणेघाट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग आता या घराण्याचे काही कर्तबगार राजे होऊन गेले आहेत ज्यांनी काय केलं होतं तर या सातवाहन साम्राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केला होता मग यामध्ये सातकर्णी प्रथम एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कलिंगचा जो काही राजा होता खारवेल या खारवेलचा पराभव कोणी केला होता तर सातकर्णी प्रथमने केला आहे लक्षात ठेवा कलिंगच्या खारवेलाबद्दल आपण अभ्यास केलं होतं कलिंगचा राजा जो होता खारवेल याचा पराभव कोणी केला सातकर्णी प्रथमनं केला आणि पराभवानंतर त्यानं काय केली का, होती उपाधी धारण केली होती उपाधी काय आहे अप्रतिहत चक्र दक्षिणापतपती थी। ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे काय उपाधी धारण केली आहे सातकर्णी प्रथमनं ते महत्वाचे आपल्यासाठी तर अप्रतिहत चक्र दक्षिणापतपती ही जी काही उपाधी आहे ती याने धारण केली होती तसेच वैदिक धर्माचं पुनर्जीवन करण्याच पुनर्जीवन जे आहे ते कोणी केलेलं आहे सातकर्णी प्रथमने केलेलं आहे वैदिक धर्माचे पुनर्जीवन यांना केलेलं आहे कारण की बघा मधल्या काळामध्ये काय झालं होतं जे काही इथं शासक होते त्यांनी जैन आणि बौद्ध धर्माला त्या ठिकाणी आश्रय दिला होता त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार होऊ लागला होता त्यामुळे हिंदू धर्माला सुद्धा किंवा वैदिक धर्माचा सुद्धा काय झालं पाहिजे प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यासाठी हे जे काही राजे महाराजे इथून पुढे सत्तेवर आले होते त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती यामध्ये सातकर्णी प्रथम सुद्धा होता ज्यांना काय केलं होतं वैदिक धर्माचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला होता पुढे बघा नैनिका नावाची एक याची राणी होती नैनिका सातकर्णीच्या राणीने के काय केलेलं आहे नाणेघाट येथील शिलालेखातून आपल्याला सातकर्णीची जी काही कारकिर्द आहे ती आपल्याला त्या ठिकाणी समजते बघा महत्वाचं आहे या जो काही सातकर्णी प्रथम आहे याची एक राणी आहे जिचं नाव काय आहे नयनिका या नैनिकानं काय का केलं होतं नाणेघाटांमधल्या एका शिलालेखा का जी काही माहिती आहे त्या त्या ती त्या ठिकाणी कोरून घेतलेली होती आणि त्या माहितीवरून आपल्याला काय कशाची कार्यक्रम समजते तर या सातकर्णीची त्या ठिकाणी समजते लक्षात ठेवायचं त्याच्या राणीनं काय केलं होतं त्या शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख जो आहे के तो केलेला होता किंवा त्याची काही माहिती आहे ती त्या ठिकाणी कोरून ठेवलेली होती यानंतर जाऊयात आपण सातकर्णी द्वितीयकडे ठीक आहे कोण आहे सातकर्णी द्वितीय मग त्यानंतर याचा जो काही उल्लेख आहे तो हत्ती गुप्पा आणि भिलास या ठिकाण जो काही शिलालेख आहे त्या शिलालेखातून आपल्याला या सातकर्णी द्वितीयविषयी माहिती त्या ठिकाणी मिळते तसेच सांचीच्या स्तूपाचा उल्लेख सुद्धा यामधून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला या, या सांचीच्या स्तूपामध्ये सुद्धा काय तर याचा जो काही उल्लेख आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर आहे राजा हाल कोण आहे राजा हाल प्राकृत भाषेत जी काही प्राकृत भाषा आहे त्या प्राकृत भाषेला कोणी त्या ठिकाणी राजाश्रय दिला होता तर राजा हालने या प्राकृत भाषेला काय केलं होतं राजाश्रय त्या ठिकाणी दिला होता आता प्राकृत भाषेतच त्याने एका काव्यग्रंथाची निर्मिती केली होती त्या काव्यग्रंथाचं नाव काय तर गाता सप्तशती ठीक आहे लक्षात ठेवायचं हे महत्वाचं आहे प्राकृत भाषेतून त्यानं काय केलं होतं एका काव्यग्रंथाची निर्मिती केली होती आणि त्या काव्यग्रंथाचं नाव काय आहे गाता सप्तशती आणि गाता सप्तशती हा ग्रंथ कोणाचा आहे यावर आयोजन आपल्याला काय केलं होतं परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा या सात जे काही सातकर्णी घरा आहे किंवा सातवान करणा आहे त्याचा जो काही राजा होता हाल यानं काय केलं होतं प्राकृत भाषेमध्ये सा गाता सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि प्राकृत भाषा ही अशी आहे ज्यातून मराठी भाषाचा जन्म झाला असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय प्राकृत भाषेला यानं काय केलं होतं राजाश्रेणीला होता, होता। पुढे जाऊयात आता या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं गौतमी पुत्र सातकर्णी हा सुद्धा एक काय होता महत्वाचा या ठिकाणी सातवाहनांचा राजा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग यानं काय केलं आहे तर शक यौवन पल्लव यांचा त्या ठिकाणी पराभव केला आहे आता बघा हे जे काही सातकर्णी राजे होते हे काय करायचे आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावायचे यावर सुद्धा आयोगानं प्रश्न आपल्याला विचारला होता कोणते असे राजे होते जे काय करायचे आपल्या नावापुढे किंवा कोणता असं घराणं होतं ज्या घराण्यातले शासक आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावायचे तर लक्षात ठेवा सातकर्णी जे काही राजे होते ते काय करायचे आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावायचे गौतम हे काय होतं तर याच्या आईचं नाव होतं मग यानं शक यवन पल्लव याचा काय केला होता पराभव त्या ठिकाणी केला होता आणि हे काय आहेत तर विदेशी सत्ता आहेत मग आता त्याचबरोबर बघा याचा जो काही उल्लेख आहे तो कसा आढळतो त्रिसमुद्र तोय पित वाहन लक्षात ठेवायचं आहे असा उल्लेख विशिष्ट पुत्र पुलवामी याने नाशिकच्या शिलालेखामध्ये सातकर्णीचा आपल्याला केलेला त्या ठिकाणी आढळून येतो ठीक आहे बघा हा जो काही विशिष्ट पुत्र पुलवामी आहे यानं नाशिकमध्ये एका शिलालेखामध्ये या गौतमी पुत्र उल्लेख काय केला आहे तर बघा त्रिसमुद्र तोय पीत वाहन आता त्रिसमुद्र म्हणजेच काय तीन समुद्र लक्षात ठेवायचं आहे बंगालचा उपसागर असेल त्याचपणे जर आपण बघितलं अरबी समुद्र असेल किंवा जो काही हिंदी महासागर असेल हे तीन समुद्र त्रिसमुद्र तोय म्हणजेच काय तर पाणी असा त्याचा अर्थ होतो तोय म्हणजेच काय पाणी लक्षात ठेवायचं आहे पित म्हणजेच काय पिणे आणि वाहन म्हणजेच काय तर घोडे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचं पाणी पिलंय असा म्हणजेच कोण तर त्या ठिकाणी हा गौतमी पुत्र म्हणजे तिन्ही भागामध्ये काय झालं होतं याच्या साम्राज्याचा विस्तार झाला होता याने जर घोडे सोडले तर तिन्ही समुद्राचं ते पाणी पिऊ शकतात म्हणजे इथपर्यंत त्याची काही सत्ता आहे ती पसरलेली होती तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे तिन्ही समुद्रापर्यंत या सातोहनाने काय केलं होतं आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता म्हणून याला काय म्हटलं गेलेलं आहे त्रिसमुद्र तोय पित वाहन वाहन म्हणजे घोडे पित म्हणजे पिणे आणि तोय म्हणजे पाणी त्रिसमुद्र म्हणजेच काय तर तीन समुद्र लक्षात ठेवायचे आणि असा उल्लेख कोणी केला विशिष्ट पुत्र याने कोणत्या शिलालेखामध्ये नाशिकच्या शिलालेखामध्ये असा उल्लेख केला आहे आता गौतमी बलश्री हिने काय केलं आहे तर नाशिकच्या शिलालेखात त्याचा उल्लेख शक पहलव ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे काय आहे बघा शक पहलव यवन निसुदन ठीक आहे काय उल्लेख आहे शक पहलव यवन निसुदन म्हणजेच याचा जो काही उपाधी आहे ती त्याने त्या ठिकाणी दिली होती किंवा गौतमी बलश्रीने नाशिकमधल्या शिलालेखामध्ये गौतमी पुत्र उल्लेख काय केला आहे शक पहलव यवन निसूदन म्हणजेच काय शकांना जे काही हे पल्लव घराणा आहे त्यांना आणि यवनांना काय करणारा हरवणारा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे शक पहलव आणि यवन यांचा नाश करणारा म्हणजेच काय शक पहलव यवन निसुदन असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे शकांचा पराभव करणारा पहलवांचा पराभव करणारा आणि यवनांचा पराभव करणारा असा कोण गौतमी पुत्र सातकर्णी असा उल्लेख कोणी केला आहे नाशिकच्या शिल्लकांमध्ये त्याची जी काही आई आहे गौतमी बलश्रीने याने त्या ठिकाणी हा उल्लेख करून ठेवला आहे त्याचप्रमाणे त्याचा उल्लेख अजून काय करण्यात आला होता सातवाहन कुल यशा प्रतिष्ठापन कर म्हणजेच काय सातवाहनांची जी काही गेलेली प्रतिष्ठा आहे ती पुन्हा त्यांना मिळून देणारा असा सुद्धा उल्लेख या गौतमीनं काय केला आहे नाशिकच्या शिलालेखामध्ये केला आहे सातवाहन कुल यश प्रतिष्ठापन कर म्हणजे का सातवाहनांची केलेली जी काही के प्रतिष्ठा आहे ती पुन्हा त्याने काय केली होती तर मिळून दिली होती म्हणून त्याचा उल्लेख असा सुद्धा त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा गौतमी पुत्र काय आहे महत्वाचा आपल्याला काय सांगता येतो शासक या ठिकाणी या सातवाहनांचा सांगता येतो शक यवन पल्लव यांचा त्याने पराभव केला होता म्हणून त्याच्या आईने त्याचा उल्लेख काय केलेला होता शक पहलव यवन निसुधन असा त्या ठिकाणी केला होता त्याचप्रमाणे त्रिसमुद्र तोय पितवाहन असा उल्लेख विशिष्ट पुत्र पुलवामी आणि नाशिकच्या शिल्लेखामध्ये केला होता म्हणजेच काय तिन्ही समुद्रापर्यंत यांची काय झाली होती सत्ता प्रस्थापित झालेली होती त्यानंतर बघा विशिष्ट पुत्र जो काही पुलवामी आहे यानं काय केलं होतं दक्षिणा पथेश्वर दक्षिणा पथ पथेश्वर ही जी काही उपाधी आहे ती या विशिष्ट पुत्र पुलवामी यांनी त्या ठिकाणी धारण केलेली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे महत्वाचं आहे मग याच्या नाण्यावर आपल्याला काय पाहायला मिळते जहाजांचे चित्र त्या ठिकाणी आढळलेली आहेत विशिष्ट पुत्र पुलवामी याने जी काही इथं नाणी चलनात आणलेली होती त्या नाण्यांवर आपल्याला काय जहाजांची चित्र आढळलेली आहेत मग याने कोणती उपाधी धारण केली इथं प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो तर दक्षिणा पथेश्वर ही उपाधी त्याने धारण केली होती त्यानंतर बघा विशिष्ट पुत्र सातकर्णी हा या ठिकाणी सत्तेवर आला होता शकांनी जो काही रुद्र दामन होता ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे रुद्र दामन जो होता शकांनी रुद्रदामनच्या नेतृत्वाखाली याचा काय केला होता दोनदा पराभव केला होता परीक्षेमध्ये विचारलं जाईल शकांनी कोणत्या सातोहन राजाचा दोनदा पराभव केला होता तर शकांनी रुद्रदामन याच्या नेतृत्वाखाली विशिष्ट पुत्र सातकर्णी याचा काय केला होता युद्धामध्ये दोनदा पराभव केला होता मात्र हा जो काही विशिष्ट पुत्र सातकर्णी होता हा या रुद्रदामनचा काय होता जावाई होता म्हणजे सासऱ्यानंच काय केलं आहे तर या जावायावर आक्रमण करून त्याला दोनदा त्या ठिकाणी युद्धामध्ये पराभव केला आहे लक्षात ठेवायचं आहे यानंतर यज्ञश्री सातकर्णी या ठिकाणी काय आलेलं आहे तस गादीवर आलेलं आहे शकांनी जिंकलेले जे काही प्रदेश आहे तो त्याने पुन्हा त्या ठिकाणी जिंकून आपल्या साम्राज्याला साम्राज्याला जोडून घेतलं आणि या यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर सुद्धा आपल्याला काय तर जहाजांची चित्र त्या ठिकाणी आढळतात यानंतर पुलवामी आहे चौथा पुलवामी लक्षात ठेवा हा काय होता शेवटचा सातवाहनांचा राजा आपल्याला सांगता येतो ठीक आहे लक्षात ठेवा सिमुख हा सातवानांचा पहिला राजा आणि सातवानांचा शेवटचा राजा काय होता पुलवामी चौथा हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे यानंतर जे काही इंडो ग्रीक वगैरे राज्य आहेत किंवा जे काही विदेशी सत्ता आहेत त्यांच्याविषयी माहिती आपण पुढे अभ्यासूयात तर यानंतर आता पुढे आपण जे काही इंडो ग्रीक राज्य आहेत त्यांच्याविषयी आपण अभ्यासणार आहोत किंवा ज्या काही विदेशी सत्ता इथं स्थापन झाल्या होत्या त्यांच्याविषयी या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा सुरुवातीच्या ज्या काही विदेशी ज्या काही सत्ता होत्या त्या भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या त्यामध्ये आपल्याला प्रमुख कोण सांगता येतात इंडो ग्रीक राजे आपल्याला त्या ठिकाणी प्रमुख सांगता येतात यांनाच काय म्हटलं जातं यांनाच यवन म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा इंडो ग्रीकांनाच काय म्हणून ओळखलं जातं यवन म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे हा भाग सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे भारतात त्याला काय म्हटलं जायचं यवन म्हटलं जायचं ते काय होते इंडो ग्रीक राज्य होते मात्र त्यांना भारतीय लोक काय म्हणायचे यवन म्हणायचे किंवा यवनांचं आक्रमण हे तुम्ही त्या ठिकाणी शब्द ऐकलेला असेल ठीक आहे यवनांचं आक्रमण हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल म्हणजे भारतात लोक त्यांना यवन म्हणायचे भारतात सर्वात प्रथम आक्रमण करणारे सुद्धा कोण होते तर हे इंडो ग्रीक राज्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात आता ह्या जे काही आक्रमण आहेत ती वायव्यकडच्या भागातून सतत त्या ठिकाणी होत राहायची टोळ्या टोळ्यांनी हे लोक यायचे आणि हे भारतातच काय झाले होते तर इथंच ते वास्तव्य करायला लागले होते इथंच त्यांनी आपली सत्ता स्थापन करायला सुरुवात केली होती आणि पुढच्या काळामध्ये भारतीय राजे महाराजांना सुद्धा यांनी काय केलं होतं त्रास द्यायला सुरुवात केली होती मग नाण्यांवर राजांची नावे कोरण्याची काही प्रथा आहे ती सर्वप्रथम याच इंडो ग्रीकांनी काय केलेली होती सुरू केलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात बघा हे जे काही ग्रीकांची नाणी होती ती कशी होती वैशिष्ट्यपूर्ण नाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात वैशिष्ट्यपूर्ण नाणी म्हणजेच काय तर यांचा आकार ओबडदोबड नव्हता किंवा त्या ठिकाणी चौकणी वगैरे कसाही आकार नव्हता गोलाकार नाण्यां आकाराची काय होती तर यांची नाणी आपल्याला पाहायला मिळतात कशा आकाराची गोलाकार जर आपण बघितलं तर यांची नाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ठीक आहे आणि त्या नाण्यांवर राजांची जी काही नावं आहेत ती कोरण्याची जी काही प्रथा आहे सर्वप्रथम इंडो या भारतामध्ये काय केली होती वापरात आणलेली होती लक्षात आहे तसेच सुवर्णाची जी काही नाणी आहेत ती सुद्धा या इंडो ग्रिकांनी सर्वप्रथम भारतात आणलेली होती म्हणजेच काय सोन्यापासून नाणे बनवायला सुद्धा सुरुवात कोणी केलेली आहे सर्वप्रथम भारतामध्ये तर या इंडो ग्रिकांनीच केलेली आहे लक्षात ठेवा आणि यांच्या नाण्यावर राजाची नावं सुद्धा कोरली जायची राजाच्या प्रतिमा सुद्धा कोरल्या जायच्या किंवा दुसऱ्या बाजूला नाण्याच्या देवी देवतांच्या प्रतिमा सुद्धा त्या ठिकाणी कोरल्या जायच्या अशी ही विशिष्ट आकाराची जी काही नाणी आहेत ती आपल्याला काय सांगता येतात इंडो ग्रीकांची रा नाणी सांगता येतात आता इकडे प्रश्न आयोगाने एकदा आपल्याला विचारलेला होता बघा ठीक आहे इकडे आयोगाने आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला होता नाण्यांवर त्यांचा प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम भारतामध्ये सोन्याची नाणी सुरू करणारे कोण आहेत किंवा चलनात आणणारे कोण आहेत तर हे इंडो ग्रीक आपल्याला सांगता येतात मग या इंडो ग्रीकांचा एक प्रसिद्ध राजा ज्याला म्हणू शकतो आपण असा कोण आहे मिनॅडर ठीक आहे कोण आहे मिनॅंडर यालाच काय म्हटलं जातं भारतात मिलिंद असं सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं ग्रीक साहित्यामध्ये त्याचा उल्लेख काय आहे मिनॅंडर असा आहे मात्र भारतीय साहित्यामध्ये त्याचा उल्लेख मिलिंद असा त्या ठिकाणी आपल्याला आढळतो मग यानं काय केलं होतं धर्मांतर करून बौद्ध धर्माची काय केली होती दीक्षा घेतलेली होती बघा मिनॅंडर जो होता किंवा ज्याला मिलिंद म्हटलं जातं यानं धर्मांतर करून इथला बौद्ध धर्म त्याने स्वीकारलेला होता बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती मग ही दीक्षा त्याने कोणाकडून घेतली असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर नागार्जुन या बौद्ध भिक्खूकडून या मिलिंदने काय केलं होतं बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती मग नागार्जुन या बौद्ध भिक्खूबरोबर त्याचे काही चर्चा झालेल्या आहेत याच्या मनामध्ये म्हणजेच मिलिंदच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते ते त्यानं या नागार्जुनला विचारले आणि नागार्जुननं त्याला काय केलं होतं उत्तर दिलं होतं म्हणजे प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये यांच्यामध्ये जे काही चर्चा झाल्या होत्या त्यावर आधारित एक ग्रंथ लिहिला गेला त्या ग्रंथाचं नाव काय आहे मिलिंद पन्नो ठीक आहे यावर एक आधारित काय ग्रंथ निर्माण करण्यात आला होता त्याचं नाव काय आहे मिलिंद पन्नो असं ठीक आहे किंवा यालाच काय या म्हटलं जातात मिलिंदाचे प्रश्न ठीक आहे पन्नो म्हणजेच काय प्रश्न लक्षात ठेवायचे पन्नोचा अर्थ काय होतो प्रश्न आणि मिलिंद म्हणजे हा मिलि मिनेंडर तुम्हाला लक्षात ठेवायचं या मिलिंद काय केलं होतं नागार्जुनला जे प्रश्न विचारले त्यावर आधारित हा ग्रंथ जो आहे तो त्या ठिकाणी लिहिण्यात आला होता त्याला मिलिंदाचे प्रश्न किंवा मिलिंदपण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं यानंतर कोण आलेलं होतं तर शक आलेले होते ठीक आहे त्याला स्किथियन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं शकांनाच श... श... स्किथियन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं हे कुठून आलेले होते मध्य आशियातून यांनी भारतामध्ये टोळ्या टोळ्यांनी आक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यांना हे जर आपण बघितलं ग्रीकानंतर हे शक जे आहे ते कुठे आले होते भारतामध्ये आलेले होते लक्षात ठेवा शक कुठले होते मध्य आशियातले होते लक्षात घ्यायचं आता सर्वात प्रसिद्ध शक राजा कोण होता तर शकांचा सर्वात प्रसिद्ध राजा जर आपण बघितलं तर पहिला रुद्र दामन आहे बघा शकांचा पहिला जो काही प्रसिद्ध राजा आहे तो कोण आहे पहिला रुद्र दामन मग या रुद्रदामननं काय केलं होतं सुदर्शन तलावाची डागडुजी केली होती बघा चंद्रगुप्त मौर्यनं काय केलेलं होतं सुदर्शन तलावाचं बांधकाम केलं होतं आणि त्या सुदर्शन तलावाची डागडुजी कोण केलं असा आयोगाने प्रश्न विचारला होता डागडुजी करणारा कोण आहे तर पहिला रुद्रदामन शक राजा पहिला रुद्रदामन यानं काय केलं होतं सुदर्शन तलावाची डागडुजी त्या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येते मग सर्वात लांब संस्कृत लेख सुद्धा यांनी कोरलेला होता कोणत्या ठिकाणी कोरलेला आहे सौराष्ट्र या ठिकाणी जर आपण बघितलं एक जुनागडचा शिलालेख आहे या जुनागडच्या शिलालेखा शिलालेखावरच जर आपण बघितलं तर हा जो काही सौराष्ट्र इथला जुनागडचा शिलालेख आहे तो कोणी कोरला होता सम्राट अशोकाने कोरलेला होता कोणी सम्राट अशोकानं काय केलं ले होतं तर या जुनागड ले हो या ठिकाणी एक शिलालेख कोरला होता मग या सम्राट अशोकाच्याच शिलालेखाच्या खाली या पहिल्या रुद्रधामनं सुद्धा काय केलं होतं संस्कृत भाषेमधून एक लेख कोरलेला आहे कोणाच्या शिलालेखाखाली सम्राट अशोकाच्याच शिलालेखाच्या खाली या हृदधामनं काय केला होता स्वतःचा एक लेख जो आहे तो कोरून घेतलेला होता लक्षात ठेवायचं आहे काय सर्वात लांब संस्कृत लेख जो आहे तो जुनागडच्या शिलालेखामध्ये याने कोरून घेतलेला आहे ते पशुपालक होते लक्षात ठेवायचे शेख राजे जे आहेत ते पशुपालकसुद्धा होते मोठ्या प्रमाणामध्ये ते पशु पाळायचे तसेच घोड्यावर स्वार व्हायचे ठीक आहे घोड्यावर स्वार होऊन आक्रमण करणे त्यांच्या युद्धकलेचं काय होतं तर वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे त्यांचं काय वैशिष्ट्य होतं घोड्यावर स्वार होऊन आक्रमण करणे हे या शक राज्यांचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये ते पशुपाळायचे आणि त्याचबरोबर या घोड्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी करायचे मृत जे काही व्यक्ती आहेत ठीक आहे आता यांचा जर गटप्रमुखाचा मृत्यू झाला यांच्या गटप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्याचा जो काही घोडा होता तो सुद्धा काय केला जायचा त्याच्यासोबत पुरला जायचा तर ह्या बाबीसुद्धा काय आहेत अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी या, या बाबी ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत परीक्षा जर आपण बघितलं राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला यावर प्रश्न वारंवार त्या ठिकाणी विचारले आहेत जे काही या विदेशी सत्ता होत्या ठीक आहे इंडो ग्रीक असतील किंवा हे शक असतील पल्लव असतील यांच्यावर प्रश्न सतत जे आहेत ते आपल्याला काय करण्यात आलेले आहेत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत बघा सर्वात प्रसिद्ध शक राजा कोण आहे दुसरा रुद्रदामन आपल्याला या ठिकाणी सांगता येतो त्याचप्रमाणे जर आपण बघितलं यानं काय केलं होतं सुदर्शन तलावाची डागडुजी करून घेतलेली होती सर्वात लांब संस्कृत लेख याने त्या ठिकाणी कोरला होता कोण्या ठिकाणी सौराष्ट्रमधल्या जुनागड जो काही शिलालेख आहे हा शिलालेख कोणाचा होता सम्राट अशोकाचा होता त्या शिलेखाच्या खाली यानं आपला संस्कृत भाषेतला शिलालेख त्या ठिकाणी कोरलेला होता घोड्यावर सवार होऊन आक्रमण करणं यांच्या युद्धकलेचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं आणि मृत गटप्रमुखासोबत त्यांचा घोडा सुद्धा काय केला जायचा पुरला जायचा पुढे जाऊयात राजा कनिष्क आहे कोण आहे राजा कनिष्क आहे आता कनिष्क जर आपण बघितलं तर यांचा उल्लेख आपल्याला काय आढळतो तुखार किंवा जर आपण बघितलं तुषार असा सुद्धा यांचा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी या आ, कुशान राजांचा आपल्याला त्या ठिकाणी आढळतो ठीक आहे आता आपण काय अभ्यास होत आहोत कुशाण घराणं ठीक आहे कुशाण जे काही घराणं आहे या कुशाण घराण्याचा उल्लेख आपल्याला सुद्धा आढळतो आणि तुषार असा सुद्धा त्या ठिकाणी आढळून येतो लक्षात ठेवायचे मग हे जे काही कुशाण घराणं होतं किंवा कुशान राजघराणं होतं याचे जे काही राजे महाराजे आहेत हे आपल्या नावापुढे काय करायचे महाराजाधिराज त्याचप्रमाणे महाराज अशा जे काही उपाध्या आहेत त्या त्या ठिकाणी लावायचे ठीक आहे राजाधिराज महा हे जे काही उपाध्या आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला कोण लावताना दिसतात महादा महा, महा जर आपण बघितलं हे जे काही कनिष्क कुशाण घराण्यातले किंवा कुशाण घरातले जे काही राजे महाराजे आहेत हे अशा उपाध्यात त्या ठिकाणी धारण करायचे कर बघा सर्वात प्रसिद्ध कुशाण राजा कोण होता असं जर तुम्हाला विचारलं तर हा राजा कनिष्क कुशाण जो आहे तो सर्वात प्रशिन प्रसिद्ध काय होता कुषाण राजा होता याची राजधानी काय होती पुरुषपूर ही याची राजधानी आपल्याला सांगता येते जी की सध्याच्या पेशावरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते किंवा त्याचं सध्याचं नाव काय आहे पेशावर तसेच अजून एक राजधानी आपल्याला सांगता येते ती म्हणजे मथुरा बघा कनिष्क जो काही राजा होता याचे जी काही राजधानी आहे ती काय होती पुरुषपूर आणि मथुरा ही त्याच्या राजधानी होत्या दोन यानं इसवी सन मध्ये शक संवताची काय केलेली आहे सुरुवात केलेली आहे आणि भारत सरकारनं या संवताची काय केलं आहे स्वीकार सुद्धा केला आहे म्हणजे आपण म्हणून काय म्हणून ओळखतो बघा ज्यावेळेस कालगणना वगैरे केली जाते त्यावेळेस शके एकोणीसशे बेचाळीस शके एकोणीसशे त्रेचाळीस असं तसं त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो जर तुमच्या घरामध्ये कॅलेंडर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शके पाहायला मिळतं मग हे काय आहे तर यांनी काय केलं होतं कालगणनेची सुरुवात केली होती कोणी तर या कनिष्क राजा सॉरी कुशाणाचा जो काही राजा होता कु कनिष्क यानं काय केलं होतं शक संवताची या ठिकाणी सुरुवात केली आपल्याला सांगता येते आणि भारत सरकारने या संवताचा स्वीकार सुद्धा केला आहे चीनवरती दोन वेळा आक्रमण करणारा कोण आहे तर हा कनिष्क आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो त्यानं काय केलं होतं दोन वेळा चीनवर आक्रमण सुद्धा केलं होतं काश्मीरमधील कुंडलवन विहारात चौथी बौद्ध परिषद यानेच त्या ठिकाणी भरवलेली आहे म्हणजे आपण अभ्यास केलं होतं बघा आपण काय केलेलं आहे चार बौद्ध परिषद केल्या होत्या त्यातली जी काही चौथी बौद्ध परिषद आहे ती काश्मीर या ठिकाणी भरलेली होती आणि त्या ठिकाणी ती भरवली कोणी होती तर कनिष्कनं त्या ठिकाणी भरवली होती कुशाण राजा कनिष्कनं काय केलं होतं चौथी बौद्ध ही त्याच्या काळामध्ये भरवलेली आपल्याला सांगता येते शेवटचा सा कुशाण जर आपण बघितला कुशाण राजा कोण होता वासुदेव हा शेवटचा कुषाण राजा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो महत्वाच्या आहे गोष्टी लक्षात ठेवा कुशाण राजघराण्यालाच काय म्हटलं जायचं तुखार किंवा तुषार असा त्यांचा उल्लेख आपल्याला सापडतो या घराण्याचा प्रसिद्ध राजा कोण होता कनिष्क हा होता कनिष्ठनं काय केलं होतं पुरुषपूर आणि मथुरा या ठिकाणी आपल्या राजधान्या वसवलेल्या होत्या तसेच त्यानं अ इसवी सन मध्ये शक संवताची त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती इतकंच नाही तर चीनवर दोन वेळा आक्रमण केलेली आहेत आणि काश्मीरमध्ये त्याने चौथी बौद्ध परिषद सुद्धा त्या ठिकाणी भरवलेली आपल्याला सांगता येते यानंतर पुढे बघा गुप्त साम्राज्याविषयी आपण या ठिकाणी जी काही महत्वाची माहिती आहे ती आता अभ्यासणार आहोत ठीक आहे आता जे काही गुप्त साम्राज्य आहे त्या गुप्त साम्राज्याकडे आपण आलेलो आहोत गुप्त साम्राज्याविषयी जी काही महत्वाची माहिती आहे या गुप्त वंशाचे जे काही कर्तबगार राज्य होऊन गेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत यस बघा आता संस्थापक कोण आहे तर गुप्त साम्राज्याचा संस्थापक आहे श्रीगुप्त ठीक आहे कोण आहे श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसेच बघा श्रीगुप्त आणि हा जो काही त्याचा मुलगा आहे घटोत्कच हे दोघेही काय करायचे महाराजा ही, ही उपाधी त्या ठिकाणी धारण केलेले होते या दोघांनी काय केलं होतं महाराजा ही उपाधी धारण केलं होतं मग या महाराजा या उपाधीवरून आपल्याला किंवा महाराज या उपाधीवरून त्या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळते किंवा काय समजते तर बघा हे जे काही श्रीगुप्ता आणि घटत्कोच आहेत यांनी महाराज उपाधी धारण केली होती यावरून असं समजतं की ते काय होते मांडलिक राजे होते ठीक आहे ते काय होते मांडलिक राजे होते आता जर आपण बघितलं तर जे काही मगध साम्राज्य आहे किंवा मौर्य साम्राज्य आहे ते खूप मोठं मौर्य साम्राज्य होतं मग यांनी काय केलं होतं जे काही छोटे छोटे राज्य आहेत महाराज आहेत त्यांच्यावर आक्रमण करून ती राज्य काय केली होती जिंकून घेतलेली होती म्हणजे आता मगधच्या साम्राज्यामध्ये किंवा मौर्य साम्राज्यामध्ये अनेक छोटी छोटी राज्य होती मग आता ते काय तर ते त्यांनी काय केलं होतं तर जे काही हा मगचा स राजा आहे किंवा मौर्य साम्राज्याचा जो काही चंद्रगुप्त राजा आहे त्याचं मांडलिक मांडलिकत्व जे आहे ते त्यांनी स्वीकारलं होतं म्हणजे त्याचं आधिपत्य जे आहे त्यांनी मान्य केलं होतं आणि त्यांचं आधिपत्य मान्य करून ते आपल्या आपल्या भागामध्ये काय करू लागले होते राज्य करू लागले होते म्हणजे याला काय म्हटलं गेलं आहे मांडलिकत्व म्हटलं गेलं आहे एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय म्हणजे हे जे काही इथं श्रीगुप्त आणि घटोत्कच दिसत आहेत यांच्यावरही काय होता एक वेगळा राजा होता मोठा राजा होता त्यांनी यांनी काय केलं होतं त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं म्हणून यांनी यांच्या नावापुढे काय केलं होतं तर महाराज ही उपाधी त्या ठिकाणी धारण केली होती किंवा लावली होती हे लक्षात ठेवायचंय ठीक आहे मग आता खरा आणि वास्तव जो काही या ठिकाणी सम्राट जर आपण बघितला किंवा खरा वास्तव राजा जर आपण बघितला तर तो कोण आलेला होता चंद्रगुप्त प्रथम ठीक आहे लक्षात ठेवा चंद्रगुप्त प्रथम यानं काय केलं होतं महाराज ही उपाधी धारण केली होती का तर नाही महाराजा धीराज हे जे काही विरोध आहे यानं स्वतः पुढे लावायला सुरुवात केलं ला होतं म्हणून हा काय आहे वास्तव प्रमुख आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो कारण की याआधीचे जे काही होते त्यांनी मांडलिकत्व स्वीकारलं होतं मात्र यानं मांडलिकत्व स्वीकारलं होतं का तर नाही कारण की यानं उपाधी धारण काय केलेली आहे महाराजा धीराज ही उपाधी जी आहे जी आहे ती त्या ठिकाणी धारण केली आपल्याला सांगता येते तसेच बघा लिच्छवीच्या कुमारी देवीसोबत यानं विवाह सुद्धा केला होता तसेच इसवी सन तीनशे वीसमध्ये मध्ये गुप्त संवत या कालगणनेची सुद्धा याने काय केली होती सुरुवात केली होती ठीक आहे आपण बघितलेलं आहे की शकानी काय जर आपण बघितलं कुशलानी काय केलं होतं शक संवताची सुरुवात केली होती तर या चंद्रगुप्त प्रथमने गुप्त संवताची काय केलेली आहे सुरुवात केली याद्वारे काय केलं जात होतं कालगणना त्या ठिकाणी केली जात होती मग आता या गुप्त साम्राज्याचं जर आपण बघितलं एक सगळ्यात महत्वाचा अजून एक राजा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे समुद्रगुप्त आहे कोण आहे <laughs> समुद्रगुप्त हे लक्षात ठेवा यालाच काय म्हटलं जातं भारताचा नेपोलियन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आयोगाने आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं होतं की भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भारताचा नेपोलियन म्हणून या समुद्रगुप्ताला ओळखलं जातं का ओळखलं जातं नेपोलियन म्हणून कारण की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जे काही युद्ध केले त्या युद्धामध्ये त्याचा एकदाही पराभव झाला नाही म्हणून त्याचा उल्लेख काय केला जातो भारताचा नेपोलियन असा केला जातो लक्षात ठेवा सर्व नाण्यावर त्याचा उल्लेख जर आपण बघितला काय आहे सर्व राज्योच्चता ठीक आहे सर्व राज्योच्चता असा उल्लेख या समुद्रगुप्ताचा त्याच्या नाण्यावर आपल्याला पाहायला मिळतो याचा अर्थ काय आहे तर सर्व राज्यांची संज्ञा संपुष्टात आणणारा म्हणजेच काय सर्व राज्योच्चता ठीक आहे लक्षात ठेवा सर्व नाण्यांवर त्याचा उल्लेख अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा अर्थ काय आहे सर्व राज्यांची संज्ञा संपुष्टात आणणारा असा त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो मग यानं काय केलं होतं अश्वमेध यज्ञ केलेला होता बघा काय यानं केलेला होता अश्वमेध यज्ञ केला होता आता अश्वमेध यज्ञ नेमका काय आहे तर एक त्या ठिकाणी यज्ञ केला जायचा त्यावेळेस इथं घोडे वगैरे असायचे आणि रथ असायचा आणि ह्या हे या, यज्ञ झाल्यानंतर ते जे काही घोडे आहेत ते सोडले जायचे आणि जोनी ज्या कोणी राजानी आता मना ही मना हे जे काही घोडे आहेत ते त्यांच्या मनावर कुठेही जायचे ठीक आहे त्यांच्या मनावर हे रथ त्या ठिकाणी जायचं आणि जर आपण बघितलं एखाद्या जर राजाने तो रथ रोखला तर अशावेळी काय केलं जायचं तर हा जो काही समुद्रगुप्त आहे तो त्याच्याशी युद्ध करायचा आणि युद्धात त्याला हरवायचा आणि त्याचा प्रदेश जो आहे त्या ठिकाणी आपल्या साम्राज्यात जोडून घ्यायचा म्हणजे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्याचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि जर कोणी रोखलं तर ते, त्याच्यासोबत युद्ध केलं जाईल आणि तो प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून घेतला जाईल तर अशा पद्धतीनं यानं काय केलं होतं अशा यज्ञसुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेला होता आणि स्वतःला चक्रवर्ती म्हणून घोषित सुद्धा केला आहे बघा स्वतःला काय चक्रवर्ती म्हणून सुद्धा घोषित केला आपल्याला सांगता येतं आणि काही नाण्यांवर याला विनावादक वादक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा जो काही समुद्रगुप्त आहे तो काही नाण्यावर तो विना वाजवताना सुद्धा त्या ठिकाणी दिसतो म्हणजे नाण्यांवर त्याच्या प्रतिमा कशा स्वरूपात आणलेल्या आहेत तर विना वाजवत असताना त्याच्या प्रतिमा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जहाजाच्या प्रतिमा सुद्धा याच्या नाण्यावर आपल्याला पाहायला मिळतात यस तर महत्वाचं आहे समुद्रगुप्त विनावादक वादक होता तसेच हा कवी सुद्धा होता लक्षात ठेवायचं याला कविराज म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोणाला समुद्रगुप्तला कविराज म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण की तो काय होता कवी सुद्धा होता आणि त्याला विना वादनाची आवड सुद्धा होती परीक्षेमध्ये विचारलं जाईल की असा कोणता गुप्त वंशातला राजा होता ज्याला काय विना वादनाची आवड होती तर तो होता समुद्रगुप्त लक्षात ठेवायचा आहे पुढे जाऊयात आपण या ठिकाणी चंद्रगुप्त द्वितीय याच्याविषयी माहिती आपण बघूयात गुप्त घराण्याचा महत्वाचा शासक आपल्याला सांगता येतो यानं काय केलं होतं शकांचा पराभव केला आहे कोणी चंद्रगुप्त द्वितीयने शकांचा पराभव केला विक्रमादित्य ही पदवी जी आहे ती कोणी स्वीकारली होती तर चंद्रगुप्तद्वितीयनी परीक्षेमध्ये पदव्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत बऱ्याचदा परीक्षेमध्ये काय तर ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं जातं त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय केलं जातं तर कोणती पदवी धारण केली होती किंवा विक्रमादित्य पदवी धारण केली होती मग या जागी दुसरीच पदवी कोणती तरी दिली जाते त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की या स चंद्रगुप्त द्वितीयनं काय केलं होतं विक्रमादित्य ही उपाधी किंवा पदवी जी आहे ती याने धारण केली होती किंवा स्वीकारलेली होती तसेच आपल्या मुलीचा म्हणजेच प्रभावतीचा विवाह वाकटक राजा दुसरा रुद्रसेन याच्या बरोबर यानं काय केला होता लावून दिला होता कोण आहे चंद्रगुप्त द्वितीय यानं काय केलेलं होतं आपल्या मुलीचा विवाह प्रभ म्हणजेच प्रभावतीचा विवाह वाकटक राजा जो होता दुसरा रुद्रसेन याच्यासोबत त्यांनी लावून दिलं होतं कारण की या गुप्त साम्राज्य जे आहेत ते बलशाली झालेलं होतं मात्र दक्षिणेमध्ये काय होतं वाकटकांची सत्ता जी आहे ती प्रबळ होती मात्र यांना हरवणं ते त्याला शक्य झालं नस नसतं म्हणून त्यानं काय केलं होतं विवाहाच्या स्वरूपात नातेसंबंध जे आहे ते, ते जुळवून घेतलेले होते त्या आपल्याला सांगता येतं की हा काय होता थोडासा चतुर त्या ठिकाणी सांगता येतो जिथं शक्य नाही अशा प्रसंगी त्यानं काय केलं होतं विवाहाच्या स्वरूपामध्ये नातेसंबंध जे आहेत ते जोडून घेतलेले होते हे लक्षात ठेवायचे ओळख काय आहे याची तर याला परम भागवत म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि परमसहिष्णू म्हणून सुद्धा याला त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त गुप्तकाळाला सुवर्णकाळ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे किंवा मानलं जातं लक्षात ठेवा बघा प्राचीन इतिहास प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्तकाळाला काय म्हटलेलं आहे सुवर्णकाळ असं म्हटलेलं आहे परत एकदा बघा चंद्रगुप्त द्वितीय हा काय होता यांनी काय केला आहे शकांचा पराभव केलेला आहे आणि याच चंद्रगुप्त द्वितीयनं विक्रमादित्य ही पदवी सुद्धा स्वीकारली होती तसेच आपल्या मुलीचा म्हणजे प्रभावतीचा विवाह वाकटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याबरोबर त्या ठिकाणी लावून दिला आपल्याला सांगता येतो पुढे जाऊयात चंद्रगुप्त द्वितीयच्याच दरबारामध्ये काय होते तर हे नवरत्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बघा अकबराच्या दरबारामध्ये सुद्धा नवरत्न होते त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारले राज्यसेवा परीक्षेला इकडे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारातले जे काही नवरत्न होते ते नेमके कोण होते आणि त्यांचं काम काय होतं लक्षात घ्या महत्त्वाचं आहे धन्वंतरी हा एक आपल्याला त्याच्यापैकी सांगता येतो हा एक काय होता तर वैद्य आपल्याला सांगता येतो कालिदास महाकवी वराहमीर जर आपण बघितलं तर हे खगोलशास्त्रज्ञ होते शंकू नावाचा एक आपल्याला त्या ठिकाणी नवरत्नापैकी एक सांगता येतो जो काय होता शिल्पक होता वेताल भट मांत्रिक आहे अमरसिंह कोषागाराचा प्रमुख आहे शपनाक ज्योतिषी वररुची वेयाकार आणि घटकर्पूर जर आपण बघितला तर हा काय होता एक लेखक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो ठीक आहे घटकर्पूर काय होता तर एक लेखक आपल्याला सांगता येतो हे काय आहेत चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारातले नवरत्न आहेत यावर जोड्या जुळवायला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाईल त्यासाठी लक्षात ठेवा परत एकदा बघूयात धर्मंत्री काय होता वैद्य होता कालिदास महाकवी होता वरहमीर काय होता खगोलशास्त्रज्ञ होता शंकू हा शिल्पक होता वेतालभट हा मांत्रिक होता अमरसिंह जर आपण बघितलं तर एक कोशागाराचा प्रमुख होता क्षपनाक ज्योतिष वरुची वेयाकार आणि घटकरपुर जर आपण बघितलं तर तो काय होता तर लेखक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो पुढे जाऊयात कुमार गुप्त आहे कोण आहे कुमार गुप्त आता यानं काय केलं होतं तर हुनांचं जे काही आक्रमण आहे ते थोपवलेलं होतं आणि दिल्ली दिल्ली येथे लोहस्तंभ जो आहे तो याने त्या ठिकाणी उभारलेला आपल्याला सांगता येतो आणि यानं सुद्धा काय केलं होतं एक अश्वमेध यज्ञ जो आहे तो या कुमारगुप्ताने सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे महत्त्वाचं आहे कुमारगुप्ताच्याच काळामध्ये नालंदा विद्यापीठाची निर्मिती सुद्धा झालेली लक्षा हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे या गुप्ताच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ सुद्धा उभारण्यात आलेलं आपल्याला सांगता येतं ठीक आहे अशोमेद अशोमेध यज्ञ केलेला आहे आणि दिल्ली येथे लोहस्तंभ उभारलेला आहे आणि हुनाचं आक्रमण कोणी त्या ठिकाणी थोपवलं तर या कुमारगुप्तनं त्यानंतर स्कंदगुप्त आहे यानं सुद्धा काय केलं होतं सुदर्शन तलावाची दुरुस्ती केलेली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे काय केली आहे सुदर्शन तलावाची दुरुस्ती केली आहे सुदर्शन तलावाची दुरुस्ती कोणी कोणी केली त्याचं बांधकाम कोणी केलं यावर आयोगाने यापूर्वी एकदा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे काही इम्पॉर्टंट पॉइंट बघूयात आपण गुप्त साम्राज्याविषयीची या काळामध्ये नालंदा विद्यापीठाची निर्मिती झाली तसेच चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारात कालिदास हा काय होता प्रसिद्ध कवी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो नाटककार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो गुप्तांच्या नाण्यावर कोणाची प्रतिमा आहे विष्णूंची प्रतिमा आहे हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगता येतो आणि गुप्तकाळ हा संस्कृत वाङ्मयाचा काय म्हणून ओळखला गेला आहे सुवर्णकाळ म्हणून ओळखला गेला आहे कारण की या काळामध्ये संस्कृत वाङ्मया वाङ्मय जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निर्मिती झाली होती आणि त्यामुळं या काळाला गुप्तकाळाला संस्कृत वाङ्मयाचा सुवर्णकाळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे नालंदा विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे चंद्रगुप्त द्वितीय चंद्रभरात कालिदास हा आपल्याला त्या ठिकाणी कवी पाहायला मिळतो गुप्तांच्या नाण्यावर कोणाच्या प्रतिमा होत्या प्रश्न विचारला जाईल विष्णूची प्रतिमा आहे लक्षात ठेवा आणि हा काळ काय आहे सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो नालंदा विद्यापीठाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नालंदा विद्यापीठ जे आहे ते कसं होतं तर सगळ्यात मोठं त्या काळातलं विद्यापीठ आपल्याला सांगता येतं ज्या विद्यापीठात जगभरातून काय यायचे तर विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला यायचे आणि या या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल नालंदा या नालंदा विद्यापीठामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागायचं एंट्रन्स टेस्ट जी आहे ती त्यावेळेस द्यावी लागायची आणि त्यामध्ये जो काही उत्तीर्ण होईल त्यालाच काय मिळायचा या नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश मिळायचा जगभरातून विद्यार्थी यायचे म्हणजे किती या विद्यापीठाची जी काही प्रसिद्धी आहे ती त्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये होती हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर महत्त्वाचं नालंदा विद्यापीठाची निर्मिती या काळामध्ये झालेली आपल्याला सांगता येते पुढे जाऊयात आपण वाकटक जे काही घराणा आहे वाकाटक जे काही घराणा आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात अजिंठा लेण्यामध्ये वाकाटकांचा वाकाटक वंशकेतू असा काय करत राहिला आहे उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बघा महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाईल कोणत्या लेण्यामध्ये अजिंठा येथले जे काही लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये वाकाटकांचा उल्लेख वाकाटक वंश केतू असा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे तर विंध्य शक्ती हा या वाकटक घराण्याचा आपल्याला काय सांगता येतो संस्थापक त्या ठिकाणी सांगता येतो घराणे आणि संस्थापक अत्यंत महत्वाचे असतात परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा लक्षात ठेवायचं विंध्य शक्ती काय आहे वाकटक घराण्याचा संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो सातवाहनांच्या दरबारामध्ये हा काय होता सुरुवातीला अधिकारी होता मात्र विंध्य विंध्य पर्वतापर्यंत त्याने काय केला होता विस्तार केला होता त्यामुळं याचं नाव काय पडलेलं आहे विंध्य शक्ती असं पडलेलं आहे म्हणजे साम्राज्याचा विस्तार विंध्य पर्वतापर्यंत केला होता म्हणून त्यानं त्याचं ते नाव काय करण्यात आलं होतं विंध्य शक्ती असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता या घराण्याचा एक महत्वाचा शासक आहे ज्याचं नाव आहे प्रवर प्रवरसेन ठीक आहे प्रवरसेन प्रथम आणि प्रवरसेन द्वितीय आहेत लक्षात ठेवायचं आहे आता प्रवरसेन प्रथम यानं काय केलं होतं सम्राट ही पदवी जी आहे त्या ठिकाणी धारण केली होती तसेच हा सर्वात बलशाली वाकटक राजा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो कोण आहे प्रवर्सेन प्रथम हा सर्वात बलशाली होता या घराण्यातला किंवा कर्तबगार राजा म्हणून याला ओळखलं जातं यानं काय केले होते चार अश्वमेध यज्ञ केलेले आहेत बघा बरेच जण काय करायचे एखादे एक अश्वमेध यज्ञ करायचे आणि काही करायचे सुद्धा नाहीत मात्र या प्रवर्सेन प्रथमनं काय केलं होतं चार अश्वमेध यज्ञ ज्या त्या ठिकाणी केलेले होते आता एक वाशिम या ठिकाणी जर आपण बघितलं वाशिममध्ये एक शिलालेख आढळलेला आहे आणि या वाशिमच्या शिलालेखावरून प्रवर्सेनने साम्राज्याची विभागणी केलेली होती यानं काय केलं होतं तर वाकटक साम्राज्याची जी काही विभागणी आहे ती दोन भागामध्ये केली होती किंवा त्याचे जे काही दोन पुत्र आहेत किंवा त्याचे जी काही दोन मुलं आहेत त्या दोघांमध्ये त्या साम्राज्य जे आहे ते विभाजन केलं आपल्याला पाहायला मिळतं विभागणी केली पाहायला मिळतं कोण आहे गौतमीपुत्र आणि सर्वसेन या दोघांमध्ये त्यानं काय केलं होतं साम्राज्याची विभागणी केली होती गौतमीपुत्र हा त्याचा मोठा मुलगा होता आणि हा त्याचा छोटा मुलगा आहे मग यानं काय केलं आहे नंदीवर्धन या ठिकाणी आपली राजधानी जी आहे ती स्थापन केली होती कोणी गौतमी पुत्रने तर सर्वसेन याने वत्सगुल या ठिकाणी काय केलं होतं तर आपली राजधानी जी आहे ती त्या ठिकाणी स्थापन केली होती गौतमीपुत्राची नंदीवर्धन आणि सर्वसेनची वत्स गुल्म लक्षात ठेवायचं आहे नंदीवर्धनला आपण सध्या नागपूर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो तर या वत्सगुल्मला गुल्मला आपण वाशिम म्हणून त्या ठिकाणी सध्या ओळखतो लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय सांगता येतात तर याच्या ज्या काही राजधानी आहेत त्या सांगता येतात एक आहे वत्सगुल्म गुल्म म्हणजेच वाशिम आणि नंदीवर्धन म्हणजेच नागपूर लक्षात ठेवायचे या नंदीवर्धनमध्ये गौतमी पुत्र आहे आणि वाशिममध्ये सर्वसेना आहे लक्षात ठेवायचे ठीक आहे आता नंदीवर्धन जी काही शाखा आहे जर आपण बघितलं काय झालेलं आहे या प्रवर्सेनं साम्राज्याची विभागणी केली होती दोन शाखांमध्ये नंदीवर्धन आणि वत्स मग आता हे जे काही नंदीवर्धन शाखा आहे त्याविषयी आपण त्या ठिकाणी बघूयात नंदीवर्धन शाखेचा एक महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे रुद्रसेन प्रथम ठीक आहे कोण आहे रुद्रसेन प्रथम हा काय होता गौतमी जो होता गौतमी पुत्र जो होता त्या गौतमी हा मुलगा आपल्याला सांगता येतो ठीक आहे प्रवर्सेनचा हा मुलगा होता गौतमी पुत्र आणि गौतमी पुत्राचा मुलगा आहे रुद्रसेन प्रथम ठीक आहे मग समुद्रगुप्ताच्या काळात आपलं राज्य शाबूत ठेवणं जे जे आहे ते या रुद्रसेन प्रथमनं ठेवलेलं होतं कारण की समुद्रगुप्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर समुद्रगुप्त हा बलशाली कर्तबगार राज्य होता अनेक जे काही छोटे छोटे राज्य होते त्यांना आपल्या साम्राज्यात त्या ठिकाणी विलीन केले होते मात्र अशाही परिस्थितीमध्ये मा या रुद्रसेन प्रथमनं काय केलं होतं आपलं राज्य जे आहे ते शाबूत ठेवलेलं होतं मग अल्हाबाद प्रशस्तीमध्ये याचं नाव रुद्रदेव असं आपल्याला त्या ठिकाणी सापडतं कोण्या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी जी काही प्रशस्तीपत्र आहे त्या प्रशस्तीपत्रामध्ये या रुद्रसेन प्रथमचा उल्लेख रुद्रदेव असा त्या ठिकाणी आपल्याला आढळतो ठीक आहे पुढे जाऊयात रुद्रसेन द्वितीय रुद्रसेन प्रथम नंतर कोण आहे रुद्रसेन द्वितीय चंद्रगुप्त द्वितीयनं काय केलं होतं त्याच्या मुलीचा विवाह म्हणजेच प्रभावतीचा विवाह या रुद्रसेन द्वितीय बरोबर काय केला होता लावून दिला होता आपण याआधी काय अभ्यास होता केला होतं की जो काही चंद्रगुप्त आहे त्या चंद्रगुप्तनं काय केलं होतं दक्षिणेमध्ये त्याला सत्ता स्थापन करायची होती मात्र ते शक्य नव्हतं म्हणून त्यानं काय केलं होतं नातेसंबंध जोडलेले होते आपल्या मुलीचा विवाह जो आहे तो या त्यानं काय केला होता वाकटक राजा जो आहे दुसरा रुद्रसेन याच्यासोबत त्यांनी लावून दिला होता तर लक्षात ठेवायचे चंद्रगुप्त द्वितीयनं त्याच्या मुलीचा म्हणजे प्रभावतीचा विवाह या रुद्रसेन द्वितीयसोबत लावून दिला होता रुद्रसेन द्वितीयचा सासरा कोण आहे चंद्रगुप्त द्वितीय आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढे जाऊयात प्रभावतीने आता ही जी काही रुद्रसेन द्वितीयची पत्नी आहे जिचं नाव काय आहे प्रभावती मग या प्रभावतीनं काय केलं होतं रामटेक आणि पवनार या ठिकाणी रामाची मंदिरं बांधलेली आहेत बघा रामटेक इथलं जे काही राम मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे तुम्हाला सर्वांना माहिती असतील आपल्या बस सगळ्यांना त्या ठिकाणी ह्या बा ही जी काही मंदिर आहे ते माहिती आहे जे काही नागपूरमधलं जे काही रामटेक भाग आहे त्या भागामधलं रामाचं मंदिर आपल्या सर्वांना माहिती आहे याचं बांधकाम कोणी करून घेतलेलं आहे प्रभावतीने हे बांधलेलं आहे लक्षात ठेवा रामटेक आणि पवनार येथील रामाची मंदिरं कोणी बांधलेली आहेत प्रभावती हिने बांधलेल्या आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे तर रुद्रसेन प्रथम आणि रुद्रसेन द्वितीय लक्षात ठेवा गौतमी पुत्राचा हा मुलगा होता समुद्रगुप्तच्या काळामध्ये आपलं राज्य शाबूत ठेवलं होतं आणि अलाहाबाद प्रशस्तीमध्ये या रुद्रसेन प्रथमचं नाव रुद्रदेवाचं आहे तर रुद्रसेन द्वितीय काय आहे तर चंद्रगुप्त द्वितीयने त्याच्या मुलीचा म्हणजे प्रभावतीचा विवाह त्याच्यासोबत केला होता आणि प्रभावतीनं काय केलं होतं रामटेक पवनाऱ्या या ठिकाणी रामाची मंदिरं बांधलेली आहेत पुढे जाऊयात आपण प्रवरसेन द्वितीय आहे प्रवरसेन प्रथम आपण अभ्यास केला होता आता प्रवरसेन द्वितीय आपण अभ्यास थोडंसं हे प्रथम द्वितीय तुम्हाला व्यवस्थित क्लिअर लक्षात ठेवायचं आहे यासाठी तुम्ही काय करू शकता एक शॉर्ट नोटसुद्धा त्या ठिकाणी काढून ठेवू शकता आता याचं मूळ नाव काय आहे तर दामोदर सेन हे याचं मूळ नाव आहे याला प्रवरसेन द्वितीय म्हणून ओळखलं जातं मग यानं काय केलं होतं एक काव्यरचना केली होती प्राकृत काव्यरचना जी आहे ती केली होती ज्याचं नाव काय आहे सेतुबंद ठीक आहे सेतुबंध या प्राकृत काव्याची रचना केली होती तसेच याने स्वतःला परमेश्वर ही उपाधी जी आहे ती धारण केली होती ठीक आहे प्रवरसेन द्वितीयने परमेश्वर उपाधी जी आहे ती काय केलेली आहे धारण केली आहे मूळ नाव दामोदर सेन मात्र याला प्रवरसेन द्वितीय म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि याने उपाधी कोणती धारण केली आहे परमेश्वर उपा परमेश्वर ही उपाधी धारण केली होती तुम्हाला अजून विचारलं जाईल की खालीलपैकी कोणत्या राजाने सेतुबंद ह्या प्राकृत काव्याची रचना केली होती तर तो सुद्धा कोण आहे प्रवरसेन द्वितीय ठीक आहे प्रवर्सेन सेतुबंध या प्राकृत काव्य रचना केली आपल्याला सांगता येते पुढे बघूयात आपण दुसरी जी काही शाखा होती बघा जो काही प्रथम प्रव प्रवर्सेन होता त्या प्रवर्सेनं काय केलं होतं दोन भागामध्ये विभागणी केली होती एक होतं नंदीवर्धन शाखा आणि दुसरी आहे वत्सगुल्म शाखा म्हणजेच वाशिम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मग याचा जो काही राजा हो... होता किंवा याचा काही संस्थापक आहे तो कोण होता सर्वसेन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं आणि हा काय आहे याचा संस्थापक आहे मग यानं कोणती धारण केली होती धर्म महाराज ठीक आहे सर्वसेनने काय केलं आहे धर्म महाराज ही उपाधी त्याने स्वतः धारण केली होती आणि कवी म्हणून सुद्धा तो काय होता प्रसिद्ध होता हरिविजय प्राकृत काव्य त्यानं रचलेलं होतं ठीक आहे हरिविजय हे जे काही प्राकृत काव्य आहे तो रचणारा कोण आहे सर्वसेन आपल्याला या ठिकाणी सांगता येतो महत्वाचा आहे आणि दुसऱ्या प्रवर्सेनं काय केलं होतं तर सेतुबंद या काव्याची रचना केली होती तर सर्वसेन याने हरिविजय या प्राकृत काव्याची रचना केलेली के आहे पुढे जाऊयात हरिशेन हा या हा काय होता शेवटचा वाकटक राजा आपल्याला सांगता येतो कोण हरिशेन हा काय आहे शेवटचा वाकटक राजा आहे याचा मंत्री, हो या मंत्री होता या मंत्रीचं नाव काय आहे वरहादेव यानं काय केलं होतं अजिंठा या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाचं जे काही लेणं आहे ते त्यानं खोदून घेतलेलं होतं लक्षात ठेवायचंय महत्वाचं आहे हरिशन जो काही आहे तो वाकटक घराण्याचा शेवटचा शासक आपल्याला सांगता येतो आणि याच्याच काळामध्ये या हरिशनचा एक मंत्री आहे ज्याचं नाव काय वरहादेव यानं काय केलं होतं तर अजिंठा या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाचं जे काही लेणं आहे ते खोदून घेतलेलं आपल्याला सांगता येतं पुढे जाऊयात वर्धन साम्राज्य आपण अभ्यासूयात ठीक आहे काय आहे वर्धन जे काही राजघराणा आहे किंवा वर्धन जे काही साम्राज्य आहे त्या वर्धन साम्राज्याविषयी या ठिकाणी आपण अभ्यासूयात आता याचा जो काही संस्थापक आहे तो, तो कोण आहे पुष्यभूती कोण आहे पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि या वर्धन घराण्यामधला सगळ्यात कर्तबगार राजा कोण होता तर हर्षवर्धन आहे लक्षात ठेवायचं आहे वर्धन घराण्यातला सगळ्यात कर्तबगार राजा कोण आहे हर्षवर्धन या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या हर्षवर्धनचं मूळ नाव काय आहे सिल्लादित्य लक्षात ठेवायचं आहे ठीक थी। आहे सिल्लादित्य हे काय आहे तर याचं सिल्लादत्त्य हे काय आहे या हर्षवर्धनचं मूळ नाव आपल्याला सांगता येतं आणि या हर्षवर्धनने आपली राजधानी कशाला बनवलेली होती कन्नौजला आपली राजधानी घोषित केली होती आणि याच हर्षवर्धनच्या काळामध्ये एक चिनी प्रवासी जो आहे तो याच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी भारतात आलेला होता त्या चिनी प्रवासाचं नाव काय आहे तर यॉन संग ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे युवन संग हा जो काही चिनी प्रवाशी आहे तो कोणाच्या काळामध्ये हर्षवर्धनच्या काळामध्ये तो भारतात आलेला होता आणि जर आपण बघितलं तो भारतात कशासाठी आलेला होता तर जे काही बौद्ध साहित्य आहे ते त्याला मिळवायचं होतं आणि ते कुठं घेऊन गेला होता तो चीनला घेऊन गेला होता तर या युवन सांग जो आहे तो महत्त्वाचं लक्षात ठेवायचा आहे चिनी प्रवासी जो आहे तो कोणाच्या काळामध्ये हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतात आलेला होता राज्यश्री स्वतःच्या बहिणीला सती जाण्यापासून त्यानं काय केलं होतं रोखलेलं होतं कोण आहे रोखणारा हर्षवर्धन ठीक आहे हर्षवर्धनं काय केलं होतं त्याची बहीण होती जिचं नाव काय होतं राजश्री ती काय जात होती सती जात होती मात्र त्याला रोखण्याचं काम या हर्षवर्धननं केलं होतं मग परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं एखाद्या वेळेस की कोणत्या शासकाने आपल्या बहिणीला सती जाण्यापासून ओळखलेलं होतं मग खाली ऑप्शन दिले जातील त्यामध्ये तुम्हाला हर्षवर्धन असेल त्याला तुम्हाला काय करायचं आहे गोल करायचं आहे लक्षात ठेवा कसेही प्रश्न आयोग आजकाल आपल्याला विचारतो जे वाचत नाही आपण असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळतात म्हणजे काही म्हणजे काही विचारलं आहे आजकाल त्यामुळे लक्षात ठेवायचे बारीक सारीक गोष्टी सुद्धा या ठिकाणी महत्वाच्या आहेत पुढे बघा हर्षवर्धन जर आपण बघितला तर यालाच काय म्हटलं गेलेलं आहे सकलोत्तर पथनाथ ठीक आहे काय म्हटलेलं आहे सकलोत्तर पथनाथ म्हणजे सर्व उत्तर भारताचा स्वामी असं सुद्धा त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं काय म्हटलेलं आहे सकलोत्तर पथनाथ म्हणजे सर्व उत्तर भारताचा तो काय होता स्वामी होता असा प्रकारचा जो काही उल्लेख आहे तो आपल्याला पाहायला मिळतो चालुक्य घराण्यातील पुलकेशी दुसरा यानं हर्षाचा काय केला होता तर पराभव त्या ठिकाणी केला होता पराभव करणारा कोण आहे चालुक्य घराण्यातील पुलकेशी दुसरा आहे तसेच अखेरचा महान हिंदू सम्राट म्हणून सुद्धा कोणाला ओळखलं जातं तर या हर्षवर्धनला म्हणून ओळखलं जातं बघा महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल अखेरचा महान हिंदू सम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या हर्षवर्धनला ओळखलं जातं प्राचीन भारता भारतातील शेवटचं बलाढ्य साम्राज्य सुद्धा कोणाचं होतं तर या हर्षवर्धन किंवा वर्धन घराणं जे आहे या वर्धन घराण्याचा उल्लेख असा सुद्धा केला जातो की हे काय होतं प्राचीन भारतातलं शेवटचं बलाढ्य साम्राज्य होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा महत्वाचे पॉईंट आहे तिकडे ठीक आहे बघा काय म्हटलेलं आहे अखेरचं महान हिंदू सम्राट हर्षवर्धन त्याचप्रमाणे हे जे काही वर्धन घराणं होतं ते प्राचीन भारतातलं शेवटचं बलाढ्य साम्राज्य होतं लक्षात ठेवायचं किंवा हे जे काही वर्धन साम्राज्य आहे ते प्राचीन भारतातलं शेवटचं बलाढ्य साम्राज्य आहे आणि याचा पराभव कोणी केला होता पुलकेशी दुसरा यानं केला होता पुढे जाऊयात या, या काही साहित्य ज्या आहे ते या काळामध्ये निर्माण करण्यात आलं होतं हा जो काही हर्षवर्धन आहे स्वतः तो एक काय होता लेखक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग बघा याच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा एक कवी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि यानं काय केलं होतं हर्षचरित जे आहे ते लिहिलं होतं ठीक आहे यामधून सुद्धा आपल्याला हर्षवर्धन विषयी जी काही माहिती आहे ती बरीचशी आपल्याला पाहायला मिळते बाणभट्ट हा काय होता तर या हर्षवर्धनच्या दरबारामधला एक तो कवी होता आणि त्यानं हर्षचरित या ग्रंथाची रचना केलेली होती पुढे बघूयात आपण हर्षवर्धन स्वतः एक काय होता लेखक होता मग यांना सुद्धा काय केलेलं आहे तर काही नाटकं लिहिली आहेत आणि या नाटकांवर आयोगानं आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे कोणती नाटकं आहेत प्रियदर्शिनी प्रियदर्शिका रत्नावली आणि नागनंदा ठीक आहे बघा हे तीन नाटकं लक्षात ठेवायची आहेत प्रियदर्शिका रत्नावली आणि नागनंद ही नाटकं कोणाची आहेत तर ही आहेत हर्षवर्धनची महत्वाचा आहे वर्धन करण्यात हा महत्त्वाचा कर्तव्यगार शासक आपल्याला सांगता येतो त्यानं ही तीन नाटकं लिहिली होती आणि यावर आयोगानं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पी वाय क्यू काढून बघा तुम्हाला यावर प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि बाणभटन काशाची रचना केली होती हर्षचरित्र हर्ष काय केली होती रचना केली होती आणि यावर सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पुढे जाऊयात आपण आता नालंदा आणि जी काही वल्लभी विद्यापीठं आहेत ही काय होती जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात बघा आता नालंदा विद्यापीठाची जी काही निर्मिती आहे ती कुमारगुप्तच्या काळामध्ये करत आली होती कुमार गुप्तच्या काळामध्ये काय करत आली होती तर या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली होती म्हणजेच गुप्त काळामध्ये नालंदा विद्यापीठाची बांधकाम जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या नालंदा विद्यापीठामध्ये जवळपास दहा दहा हजार बौद्ध भिक्खू जे आहेत ते त्या ठिकाणी शिकत होते आणि या विद्यापीठाचा खर्च भागवण्यासाठी शंभर गावचा महसूल जो आहे तो काय केला होता नालंदा विद्यापीठाला दिलेला होता लक्ष ठेवायचं ठीक आहे म्हणजे शंभर गावं जी आहेत त्या गावातून मिळणारा जो काही महसूल आहे तो कुठं दिला जात होता या नालंदा विद्यापीठाला दिलं जातं लक्षात आहे ठीक आहे बौद्ध धर्माचा हा काय होता अनुयायी सुद्धा आपल्या पुढच्या काळामध्ये सांगता येतो ठीक आहे तर नालंदा विद्यापीठ जर आपण बघितलं तर हे काय होतं तर जगातलं सगळ्यात मोठं त्यावेळेसचं विद्यापीठ होतं आताचं जसं ऑक्सफर्ड वगैरे या, या युनिव्हर्सिटी आहेत तशा पद्धतीचं हे काय होतं तर विद्यापीठ हे आपल्याला प्राचीन काळामध्ये भारतात होतं लक्षात ठेवायचंय मात्र ह्या विद्यापीठाचं जी काही नासधूस आहे ती कोणी केली होती बख्तियार खिलजीनं केली आहे लक्षात ठेवा आता एक त्यामागची एक स्टोरी सांगितली जाते स्टोरी काय आहे तर बघा ज्या वेळेस हा बख्तियार खिलजी जो आहे तो आजारी पडलेला होता आणि बख्तियार खिलजी किंवा त्याचा जो काही प्रमुख होता तो या दोन्हीपैकी कोणतरी एक जण आजारी पडलं होतं कन्फर्म माहिती नाही लक्षात घ्या बख्तियार खिलजी आपण समजूयात बख्तियार खिलजी जो आहे तो आजारी पडलेला होता आणि तो आजारी असताना बरेचसे जे काही औषध उपचार जे आहेत त्याच्यावर होत होते मात्र त्याने तो काही केल केला बरा होत नव्हता मग अशावेळी त्याला काय माहिती जी आहे ती मिळाली होती की भारतामध्ये काय तर असे महान ऋषीमुनी आहेत आणि त्यांच्याकडे काय तर हे जे काही औषधं आहेत त्या औषधानं कसलाही आजार करूशक्तात, करूशक्तात। ते काय करू शकतात बरं करू शकतात मग आता तो तर इथं येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना काय केलं होतं आपली जी काही माणसं आहेत ते इथं पाठवलेली होती आणि त्याने जे काही औषधं आहेत ते घेऊन यायला सांगितलं होतं मग त्यानुसार ते लोक जे आहेत ते भारतात शोध घेत आले मग त्यांना या नालंदा विद्यापीठाविषयी माहिती मिळाली ते नालंदा विद्यापीठामध्ये आले आणि इथले जे काही वैद्यक होते इथले जे काही प्रमुख होते आयुर्वेदाचे मग त्यांच्यासोबत यांनी भेटीगाठी घेतल्या आणि त्यानुसार त्यांना काय केलं होतं तर त्या जे काही इथले प्रमुख होते त्यांनाच आपल्यासोबत यायला सांगितलं होतं मग त्यांनी काय केलं होतं नकार दिला होता मग त्यांनी काय केलं आहे तर एक पुस्तक दिलं होतं ठीक आहे त्यांनी काय केलं होतं एक पुस्तक दिलं होतं मग ते पुस्तक दिलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की हे जे काही पुस्तक आहे ते पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यंत याचा जो काही आजार आहे तो काय होऊन जाईल बरा होऊन जाईल मग त्यानुसार त्या लोकांनी ते पुस्तक घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जो काही बख्तियार खिलजी होता त्यानं ते पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाच वाचण्याच्या आधीच जर आपण बघितलं का हे जे काही पेजेस आहेत जे अर्धपुस्तक वाचणं त्याचं सुरू होतं आणि ते पुस्तक वाचून पूर्ण होण्याआधीच काय झालं होतं त्याचा जो काही आजार आहे तो बरा झालेला होता मग आता त्याला प्रश्न पडला की हे जे काही भारतीय लोक आहेत किंवा भारतीय जे काही आयुर्वेद आहे किंवा इथली जे काही औषधी आहेत किंवा त्यांचं जे काही यातलं ज्ञान आहे ते आपल्यापेक्षा जास्त कसं काय असं त्याला प्रश्न पडला आणि याचं याची चीडसुद्धा आली याचा रागसुद्धा त्याला त्या ठिकाणी आला की हे लोक आपल्यापेक्षा काय आहेत पुढे आहेत मग हे त्याला काही सहन झालं नाही मग त्यानं काय केलं होतं तर इथं आक्रमण केलं आहे मग त्याचा आजार नेमका बरा कसा झाला होता कारण की जे काही पुस्तकं आहे त्या पुस्तकाला या इथल्या जे काही आयुर्वेदाचे प्रमुख होते त्यांनी काय केलं होतं औषधाचा लेप लावला होता, होता। मग आपल्याला एक सवय असते की पान बदलत असताना आपण तोंडामध्ये हात घालून त्या ठिकाणी ते पान बदलत असतो मग त्यानुसार एक एक पान बदलत असताना ते जे काही औषधं आहे ते या पद्धतीने त्याच्या तोंडामध्ये गेलं होतं किंवा त्याच्या शरीरामध्ये गेलं होतं आणि त्याचा जो काही आजार आहे तो काय झाला होता बरा झाला होता मात्र हे त्याला कळलं नाही आणि त्याला वाटलं की हे लोक जे आहेत की इतके पुढे गेले की फक्त पुस्तक वाचलं तरी हे काय करू शकतात आजार बरू बरं करू शकतात मग त्याला ते सहन झालं नव्हतं हो मग त्याने काय केलं आहे त्याच्या त्या नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं आणि ह्या नालंदा विद्यापीठाची नासधूस केली या विद्यापीठाला आग लावली जवळपास सात दिवस वगैरे काहीतरी हे जे काही नालंदा विद्यापीठ आहे ते जळत होतं जवळपास तीन ते चार मजली इथली ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयालासुद्धा यांनी आग लावली होती लाखो जे काही त्या काळातलं प्राचीन साहित्य होतं बौद्ध साहित्य होतं किंवा इतर भाषेतले जे काही महत्त्वाचे ग्रंथ होते आयुर्वेदाचे जे काही महत्त्वाचे ग्रंथ होते ते संपूर्ण जळून या ठिकाणी काय झाले होते खाक झालेले होते तर अशा पद्धतीने बख्तियार खिलजीने काय केलं होते नालंदा विद्यापीठाची नासधूस केली आपल्याला सांगता येत हे एक स्टोरी त्या ठिकाणी यामागे सांगितली जाते पुढे बघ्यात आपण चालुक्य जे काही साम्राज्य आहे त्याविषयी माहिती बघूयात उत्तर भारतात वर्धन साम्राज्याचे जे काही राज्य जे आहे ते त्या ठिकाणी असताना दक्षेत मात्र कोण होतं चालुक्य घराणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं उत्तर भारतात वर्धन साम्राज्य होतं आणि दक्षिणेमध्ये काय होतं चालुक्य घराणं आपल्याला त्या ठिकाणी शासन करताना पाहायला मिळतं चालुक्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता जयसिंघ हा या चालुक्य साम्राज्याचा संस्थापक आपल्याला पाहायला मिळतो आणि यांनी आपली राजधानी कशाला बनवली होती तर राजधानी बनवली आहे बादामी यालाच काय म्हटलं जातं वातापी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे बदामीचा उल्लेख त्या काळामध्ये काय आहे वातापी असं आहे लक्षात ठेवा ठीक आहे या चालुक्य साम्राज्याची राजधानी काय होती वातापी आणि संस्थापक कोण आहे जयसिंग आपल्याला संस्थापक सांगता येतो आता पुलकेशी पहिला जो आहे हा एक कर्तबगार राज्य आपल्याला या चालुकी घराण्याचा सांगता येतो यानं सुद्धा काय केलं होतं अश्वमेध यज्ञ केला होता आणि अश्वमेध यज्ञ काय आहे ते आपण बऱ्याचदा अभ्यास केला आहे ठीक आहे यानं महाराज पृथ्वीवल्लभ तसेच जर आपण बघितलं अं सत्याश्रय ह्या ज्या काही पदव्या आहेत त्या धारण केल्या होत्या बघा परीक्षेमध्ये विचारलं जाईल महाराज पृथ्वीवल्लभ आणि सत्य सत्याश्रय ह्या ज्या काही पदव्या आहेत त्या कोणी धारण केल्या होत्या तर धारण करणारा आहे पुलकेशी पहिला ठीक आहे चालुक्य सम सम्राट तो आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो तसेच यानं काय केलं होतं अजून एक उपाधी जी आहे ती धारण केली होती त्या उपाधीचं नाव काय आहे रणविक्रम ठीक आहे महाराज पृथ्वी वल्लभ सत्याश्रय आणि रणविक्रम ह्या ज्या काही उपाध्या आहेत तो धारण करणारा कोण होता पुलकेशी पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो पुढे जाऊयात पुलकेशी द्वितीय या पुलकेशी द्वितीयेनं हर्षवर्धन त्याचप्रमाणे मौर्य तसेच पल्लव राष्ट्रकूट इत्यादींना काय केलं होतं पराभूत केलं होतं इत्यादी सत्तांना त्याने हरवलेलं आहे कोणी पुलकेशी द्वितीयने ठीक आहे आपण अभ्यासलं होतं की पुलकेशी द्वितीयनं सम्राट हर्षवर्धनाचा सुद्धा काय केला होता पराभव केला होता म्हणजे लक्षात ठेवायचं पुलकेशी द्वितीयनं nope, हर्षवर्धन मौर्य पल्लव राष्ट्रकूट इत्यादींना त्याने त्या ठिकाणी हरवलेलं होतं एवळ जो काही शिलालेख आहे ठीक आहे एवळचा जो काही शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये रविकीर्ती नावाचा जो काही व्यक्ती आहे त्या रविकीर्तीनं काय केलं होतं येवळच्या शिलालेखामध्ये ही माहिती जी आहे ती कोरून ठेवलेली होती की पुलकेशीने काय केलं आहे तर या लोकांना त्या ठिकाणी हरवलं हो, आहे किंवा या सत्तांना त्याने हरवलेली आहे याची माहिती आपल्याला कशामध्ये मिळते येहोळच्या शिलालेखामध्ये मिळते आणि ह्या शिलालेख कोणी कोरला रविकीर्ती यांनी कोरलेला आहे तसेच पुलकेशी द्वितीयनं परमेश्वर ही काय केली होती तर उपाधी धारण केली होती तसेच बघा नरसिंहवर्मन पहिला Uh, हा जो काही पल्लव राजा आहे या याचासुद्धा पुलकेशी द्वितीयनं काय केला होता पराभव केला होता म्हणजे पल्लवांचा सुद्धा त्यानं काय केला आहे पराभव केला आहे त्या काळात कोण राज्य करत होतं नरसिंहवर्मन पहिला हा जो काही पल्लव राजा होता त्याचा सुद्धा पुलकेशी द्वितीयनं पराभव केला आहे म्हणजे हा पुलकेशी द्वितीय सुद्धा काय का होता एक पराक्रमी कर्तबगार राजा आपल्याला या चालुकी घराण्याचा सांगता येतो पुढे जाऊयात विक्रमादित्य पहिला पल्लवांच्या ताब्यातून यानं काय केलं होतं बदामी जी आहे ती परत मिळवलेली होती तसेच कीर्तिवर्मन आहे ठीक आहे बघा महत्वाचं आहे लक्षात ठेवा नरसिंहवर्मन सॉरी थोडंसं आपलं या ठिकाणी हे झालेलं आहे नरसिंहवर्मन पहिल्यानं काय केलं होतं पुलकेशी द्वितीयचा पराभव केला होता ठीक आहे म्हणजेच पुलकेशी द्वितीयचा पराव या पल्लवराजा नरसिंहवर्मनं केला होता सुरुवातीला पुलकेशीनं काय केलं होतं पल्लवानं हरवलं होतं मात्र नरसिंहवर्मनं त्याच्यावर परत आक्रमण केलं आणि पुलकेशी द्वितीयचा पराभव केला होता म्हणून यांची काही राजधानी आहे ती पल्लवांच्या ताब्यात होती आणि मात्र ज्यावेळेस विक्रमादित्य पहिला जो आहे तो सत्तेत आला होता त्यानं पल्लवांच्या ताब्यातून काय केलं होतं बदाम ही राजधानी जी आहे ती परत मिळवलेली आपल्याला सांगता येते पुढे जाऊयात आपण कीर्तिवर्मन दुसरा ठीक आहे कीर्तीवर्मन दुसरा जर आपण बघितलं चालुक्यांचा हा शेवटचा राजा आपल्याला सांगता येतो राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यानं काय केलं होतं कीर्तिवर्मनवर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं आणि त्याला पराभव केला आणि अशा पद्धतीनं हा जो काही कीर्तिवर्मन दुसरा आहे तो चालुक्याचा शेवटचा राजा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो क्लिअर आहे पुढे जाऊयात बघा पल्लव घराणं जर आपण बघितलं यानंतर आपण पल्लव घराण्याविषयी जी काही महत्वाची माहिती आहे ती अभ्यासूयात याचा जो काही संस्थापक आहे तो कोण आहे सिंह विष्णू ठीक आहे पल्लव घराण्याचा संस्थापक कोण आहे सिंह विष्णू यालाच नरसिंहवर्मन पहिला किंवा नरसिंह विष्णू म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे लक्षात ठेवा पल्लव घराणं जे आहे याचा संस्थापक आहे सिंह विष्णू यालाच नरसिंहवर्मन पहिला किंवा नरसिंह विष्णू म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि या नरसिंहवर्मनने पुलकेशी द्वितीवर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं आणि त्याचा पराभव कर करून वातापी कोंड ही उपाधी जी आहे ती धारण केली होती बघा महत्त्वाच्या या ठिकाणी बाबी आपल्याला पाहायला मिळतात हा जो काही नरसिंह वर्मन आहे पल्लव घराण्याचा संस्थापक यांना काय केलं होतं पुलकेशी द्वितीवर आक्रमण केलं होतं आणि त्याचा या युद्धामध्ये पराभव करून त्याची जी काही राजधानी होती वातापी म्हणजेच बादामी ती त्यांनी जिंकलेली होती ती राजधानी जिंकल्यामुळं त्यानं एक उपाधी धारण केली उपाधी कोणती होती वातापी कोंड ठीक आहे वातापी त्यांची राजधानी आहे म्हणून त्यांना वातापी कोंड ही उपाधी जी आहे ती या काही नरसिंहवर्मन आहे यांनी धारण केली होती तसेच तो महामल्ल म्हणून सुद्धा ओळखला जात होता हिवान संघ जो आहे तो याने याच्या काळामध्ये कांचीला काय केली होती भेट सुद्धा त्या ठिकाणी दिली आपल्याला सांगता येतं पुढे बघूयात राष्ट्रकूट घराणं जे आहे त्याच्याविषयी आपण बघूयात राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे दंतीदुर्ग परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे का तर परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला की राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घाण्याचा संस्थापक आपल्याला सांगता येतो यानं कोणती उपाधी धारण केली होती लतलूर बघा लतलूर पुराधीश म्हणजेच काय तर लातूरचा जो काही प्रमुख आहे अशा पद्धतीची जी काही उपाधी आहेत ती यांनी धारण केली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये यांचं प्रमुख केंद्र काय होतं लातूर होतं लक्षात ठेवायचंय लतल्लूर पुराधीश लतल्लूर पुराधीश थोडसं व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे बघा लातूर याचा अर्थ काय आहे तर लातूरचा प्रमुख किंवा लातूरचा शासक तुम्ही लक्षात ठेवू शकता आता कृष्ण पहिला चालुक्यांचा मुळापासून शेवट त्याने केला होता ठीक आहे कृष्ण पहिला हा जो काही यांचा या घराण्याचा महत्वाचा एक राजा आपल्याला सांगता येतो राष्ट्रकूट घराण्याचा त्यानं चालुक्यांचा मुळापासून शेवट केला होता कारण की चालुक्याचा जो काही शेवटचा राजा होता म्हणजे शेवटचा राजा म्हणण्यापेक्षा जो काही शेवटचा होता कीर्तिवान त्याचा त्यानं काय केला होता पराभव केला होता आणि अशा पद्धतीनं चालुक्यांची जी काही सत्ता आहे ती संपूर्ण या ठिकाणी मुळापासून नष्ट केलेली होती आणि या हा जो काही कृष्ण पहिला आहे यानं काय केलं होतं वेरूळचं प्रसिद्ध कैलास मंदिर सुद्धा त्या ठिकाणी खोदून घेतलेलं होतं आता हे सर्वांना माहिती आहे की वेरूळचं जे काही कैलास मंदिर आहे ते जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे याचं जे काही बांधकाम आहे ते राष्ट्रकूट राजा कृष्ण पैला याच्या काळामध्ये याचं बांधकाम करण्यात आलं होतं या मंदिराचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे तर आधी याचं कळस बांधण्यात आलं नंतर त्याचा पाया निर्माण करण्यात आला होता एक जो काही अखंड दगड आहे त्या दगडामध्ये काय करण्यात आलं होतं तर हे मंदिर जे आहे ते कोरण्यात आलेलं आहे म्हणजे वरपासून कोरत कोरत त्या कुठं आलेले आहेत खाली त्या ठिकाणी आले म्हणजे आधी शिखराचं बांधकाम झालं आणि त्यानंतर काय तर या मंदिराच्या पायाचं बांधकाम झालेलं म्हणजे एक वैशिष्ट्य आपल्या या काळामधलं त्या ठिकाणी मंदिर कलाशैलीचं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे शिल्पकलेचा आश्रयदाता म्हणून सुद्धा या कृष्ण पहिल्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं अमोघ वर्ष हा सुद्धा एक राष्ट्रकूट घराण्यातला कर्तबगार राजा त्या ठिकाणी म्हणून ओळखला जातो ठीक आहे कृष्ण पहिला त्याचप्रमाणे अमोघ वर्ष हा सुद्धा काय होता राष्ट्रकूट घराण्यामधला एक कर्तबगार राजा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो पुढे <पोड़े> बघा कविराज मार्ग ठीक आहे पहिला कन्नड भाषेतील ग्रंथ सुद्धा या अमोघ वर्षने लिहिला होता ठीक आहे कविराज मार्ग हा अम। ग्रंथ कोणाचा आहे अमोघ वर्ष याचा आहे तसेच रत्नमालिका या, या ग्रंथाची रचना सुद्धा अमोघ वर्षानं केलेली होती आणि पुढच्या काळामध्ये त्यानं काय केलं होतं जैन धर्माला राज्याश्रय त्या ठिकाणी दिला होता किंवा जैन धर्माचा आश्रयदाता म्हणून सुद्धा या अमोघ वर्षाला त्या ठिकाणी ओळखलं जातं बघा महत्वाचं आहे अमोघ वर्ष काय यानं काय केलं होतं कविराज मार्ग हा पहिला कन्नड भाषेतला ग्रंथ लिहिला होता त्याचबरोबर रत्नमालिका या ग्रंथाचा रचना सुद्धा रचनाकार सुद्धा कोण आहे तर अमोघ वर्षच आपल्याला त्या ठिकाणी याचा रचनाकार सांगता येईल पुढे बघा पालघराणा आहे पालघराण्याचा संस्थापक कोण आहे गोपाल आहे आता हे काय तर परीक्षेमध्ये यावर जोड्या जोड्याजुड्याला प्रश्न विचारला जातात म्हणून त्या ठिकाणी आपण बघतो की पाल पालघराण्याचा संस्थापक पा कोण आहे गोपाल तर परमार घराण्याचा संस्थापक कोण आहे उपेंद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पाल गोपाल असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे पाल गोपाल पाल गोपाल असं गो तुम्ही लक्षात ठेवू शकता यावरून तुम्हाला पाल घराण्याचा संस्थापक कोण गोपाल असल्याचं त्या ठिकाणी लक्षात येईल आणि परमारचा उपेंद्र हा त्या ठिकाणी आपला संस्थापक पाहायला मिळतो आता यानंतर दक्षिण भारतातले जे काही प्रमुख सत्ता होत्या त्यांच्याविषयी आपण बघूयात आता दक्षिण भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतामध्ये तीन प्रमुख सत्ता आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी चेर चोळ आणि पांड्य ह्या काय आहेत दक्षिण भारतातल्या तीन प्रमुख सत्ता आहेत आणि यांच्यामध्ये काय सतत सत्ता संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता चोळ जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या भागामध्ये यांची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते पांडे जर आपण बघितलं तर तामिळनाडूचा काही भाग आणि केरळचा काही भाग या भागामध्ये पांड्यांची सत्ता होती तर चेरांची सत्ता जर आपण बघितली तर संपूर्ण जो काही केरळचा भाग आहे त्या केरळच्या भागामध्ये चेरांची सत्ता होती आणि यांच्यामध्ये असं जे काही त्रिपक्षीय लढाई आहे ती सतत त्या ठिकाणी व्हायची चेर चोळ्यांवर आक्रमण करायचे चोळ पांड्यांवर करायचे आणि पांडे चेरांवर करायचे म्हणजे सतत जे काही आक्रमण आहेत ते यांच्या यांच्यामध्ये त्या ठिकाणी होत असायची कशासाठी इथं सत्ता प्रस्थापित करण्यासाठी किंवा एकमेव जे काही इथलं सगळ्यात बलशाली साम्राज्य जे आहे ते निर्माण करण्याच्या उद्देशाने हे एकमेकावर सतत त्या ठिकाणी आक्रमण करत राहायचे आता यांची काही वैशिष्ट्येसुद्धा आहेत आता चोळांचं जे काही साम्राज्य होतं हे कशासाठी प्रसिद्ध होतं कापूस या पिकासाठी किंवा कापसासाठी हे प्रसिद्ध असलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं तर पांड्यांचं जे काही साम्राज्य आहे ते मोत्यासाठी काय होतं प्रसिद्ध होतं आणि चेअर जर आपण बघितलं तर यांच्या काळामध्ये इथं रोमन सैन्याच्या दोन तुकडे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात हे काय आहे तर या दक्षिणेतल्या जे काही तीन प्रमुख सत्ता आहेत यांचं आपल्याला काय पाहायला मिळतात वैशिष्ट्य पाहायला मिळतात चोळ कापसासाठी प्रसिद्ध आहेत आणि हे जे काही पांडे आहेत ते मोत्यासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मोती जी आहेत ते इथले काय होते प्रसिद्ध होते जगभरामध्ये ठीक आहे आता या सर्वांपैकी जर आपण बघितलं तर चोळ हे काय आलेले आहेत बलशाली त्या ठिकाणी बनलेले होते त्या किंवा यांनी जे काही आहे ते इथं जी काही सत्ता आहे ती स्थापन केली आपल्याला सांगता येतात मग चोळाचा जो काही संस्थापक आहे तो, तो कोण आहे विजालय ठीक आहे विजालय चोळ हा काय आहे चोळ घराण्याचा संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग आता या चोळ घराण्याचा प्रमुख जर आपण राजा बघितला तर ता त्याचं नाव आहे राजराजा ठीक आहे राजराजा हा सुद्धा एक काय होता या चोळ घराण्याचा कर्तबगार शासक आपल्या त्या ठिकाणी सांगता येतं यानं काय केलं होतं दक्षिणेतल्या ज्या काही इतर दोन सत्या होत्या सत्ता होत्या चेर आणि पांड्य यांचा त्याने काय केला होता पराभव केला होता बघा चोळ घरण्यातला महत्वाचा शासक आहे राजराजा यानं चेरांचा आणि पांड्यांचा त्या ठिकाणी पराभव केला तसेच मदुराई सुद्धा त्यानं काय केलं होतं जिंकून घेतलेलं होतं इतकंच नाही तर श्रीलंकेच्या उत्तरेकडील भाग सुद्धा त्यानं काय केला होता जिंकून घेतलेला होता या चोळांचं काय प्रसिद्ध होतं तर यांचं आरमार प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा आरमाराच्या जोरावर यांनी जर आपण बघितलं दल। भारताच्या बाहेर सुद्धा काय केलं होतं आपल्या सत्तेचा विस्तार केला होता आता हे जे काही श्रीलंका आहे किंवा सुमात्रा इंडोनेशिया सिंगापूर हा जो काही भाग आहे इथपर्यंत त्यांनी काय केलं होतं आपल्या सत्तेचा विस्तार केला होता कशाच्या जोरावर तर आरमाराच्या जोरावर म्हणजे किती प्रगत आरमार जे आहे ते यांचं होतं आपल्या लक्षात ठेवायचं ठीक आहे तंजावर येथे राजे राजराजेश्वर मंदिर सुद्धा काय केलं होतं या राजराजाने बांधलेलं आपल्याला सांगता येतं ठीक आहे यानं चेर पांड्यांचा पराभव केला यांचा पराभव करून मदुराई जिंकलं दक्षिणे त्यांची सत्ता एक हाती सत्ता झाली असं झाल्यावर त्यांनी काय केलं होतं आपला मोर्चा श्रीलंकेकडे त्या ठिकाणी वळवलेला होता आणि उत्तरेकडचा जो काही भाग आहे तो जिंकून घेतलेला होता आणि तंजावर येथे राजराजेश्वर मंदिर जे आहे ते या राजराजानं बांधलेलं होतं आता राजराजानंतर या चोळ घराण्याचा सगळ्यात कर्तव्य राजा जर आपण बघितलं म्हणजे राजराजापेक्षाही काय तर हा राजेंद्र जो काही पहिला आहे तो सगळ्यात कर्तव्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो मग यानं काय केलं आहे बंगालवर स्वारी करून विजय मिळवला होता बंगाल विजयानंतर त्यानं काय केलं होतं कोंडा चोल उपाधी जी आहे ती धारण केली होती आता काय झालं होतं तर बंगालपर्यंत म्हणजेच काय गंगा नदीपर्यंत जो काही प्रदेश आहे तो या राजेंद्र पहिलाने आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतला होता किंवा तिथपर्यंत जो काही भाग आहे तिथपर्यंतच्या भागापर्यंत त्यानं काय केलं होतं विजय मिळवला होता म्हणजे गंगेपर्यंत याचा साम्राज्य विस्तार झाला होता म्हणून या राजेंद्र पैलानं काय केलं होतं ही उपाधी धारण केली होती कोणती गंगईकोंड चोल ठीक आहे तसेच कावेरी नदीवर गंगाईकोंडा चोलापुरम ही राजधानीसुद्धा त्यानं वसवलेली आहे प्रश्न इथंसुद्धा विचारला आहे बघा लक्षात ठेवा की कोणी बंगालवर स्वारी करून विजय मिळवला आणि त्या विजयानंतर कोणी गंगईकोंडा चोला उपाधी धारण केली किंवा कावेरी नदीवर गंगईकोंडा चोलापुरम ही राजधानी कोणी वसवली तर असे प्रश्न आपल्याला विचारले आहेत कोण आहे राजेंद्र पैला आता याआधी आपण काय बघितलं होतं की राजराजा जो होता त्या राजराजानं काय केलं होतं श्रीलंकेवर आक्रमण केलं होतं आणि श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग जो आहे तो जिंकून घेतला होता मात्र हा राजेंद्र पैला जो आहे तो त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे होता यानं संपूर्ण श्रीलंकाच काय केलं होतं जिंकून घेतलेली होती लक्षात ठेवायसाठी कोणी राजेंद्र पैलाने काय केलं होतं संपूर्ण श्रीलंकाच त्या ठिकाणी जिंकून घेतली होती आणि अग्ने आशियावर सुद्धा याने बऱ्याचदा काय केले आहेत स्वाऱ्या केल्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात क्लिअर आहे महत्वाच्या बाबी ज्या आहेत राजेंद्र पैलाविषयी आपण अभ्यासलेल्या आहेत आता दक्षिणेतल्या सत्तांचा आपण अभ्यास के मात केला मात्र या दक्षिणेतलं काय साहित्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याला काय म्हणून ओळखलं जातं संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं दक्षिणे जी काही साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य त्या ठिकाणी म्हणून ओळखलं जातं आणि हे साहित्यावर सुद्धा आयोगानं आपल्याला काय केलं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे प्रश्न पिवा एकू काढून बघा संगम साहित्यावर आपल्याला प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत संगम म्हणजेच काय सभा किंवा परिषदा लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा लक्षात ठेवायचं आहे संगम म्हणजेच काय सभा आणि परिषदा मग या परिषदांमध्ये किंवा या सभांमध्ये जे साहित्य निर्मिती झाली त्याला काय म्हटलं गेलेलं आहे संगम साहित्य असं म्हटलेलं आहे बघा संगम साहित्य म्हणजे कवी भट यांच्या काव्यात्मक रचनेला काय म्हटलेलं आहे संगम साहित्य असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे संगम साहित्याची भाषा कोणती होती तर तामिळ भाष तामिळ भाषेतून काय करण्यात आलेलं आहे हे साहित्य जे आहे ते निर्माण करण्यात आलं आहे म्हणजे साहित्य निर्मिती जी आहे ते कशातून झाली आहे तर लक्षात ठेवायचं तामिळ भाषेतून संगम साहित्याचा कालावधी जर आपण बघितला तर इसवी सन तीनशे ते इसवी सन सहाशे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तामिळ भाषेतून ज्या साहित्याची निर्मिती झाली त्याला काय म्हणलेलं आहे संगम साहित्य असं म्हणते आणि संगम म्हणजे सभा किंवा परिषदा लक्षात घ्यायचा आहे थोडासा पास्ट आहे कारण की रिव्हिजन लेक्चर हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे तर तसं आपण अभ्यासतोय अशा एकूण जर आपण बघितलं तर तीन चार परिषदा ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात पहिली संगम परिषद मदुराई या ठिकाणी पार पडलेली आहे बघा पहिली जी काही संगम परिषद आहे ती कोणा ठिकाणी पार पडली मदुराईला अध्यक्ष कोण होते अगस्त्य ऋषी हे काय होते तर याचे आप अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात साहित्य काय निर्मिती झालेली आहे अक्कविवम तसेच परिणादल आणि मदुनाराई हे जे काही साहित्य आहे ते या पहिल्या संगम परिषदेच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे पहिली संगम परिषद कोणा ठिकाणी मदुराईला अध्यक्ष आहे अगस्त्य ऋषी आणि साहित्य आहे अक्कविवम परिनादल आणि मधुनराई हे या साहित्य निर्मिती ही जी काही साहित्याची निर्मिती आहे ती या पहिल्या संगम परिषदेमध्ये झाली आहे दुसरी संगम परिषद जर आपण बघितली तर कोण्या ठिकाणी कपाटपुरम या ठिकाणी ही दुसरी संगम परिषद पार पडली याचे अध्यक्ष होते अगस्त्य ऋषी साहित्य जर आपण बघितलं तर लोलक पीएम हे जे काही व्याकरण आणि काव्यग्रंथ आहे तो कोण्या ठिकाणी निर्माण झालेला आहे कपाटपुरम या ठिकाणी भरल्या दुसऱ्या संगम परिषदेमध्ये या साहित्याची निर्मिती झालेली आहे तिसरी संगम परिषद जर आपण बघितली ही कुठं झाली मदुराई या ठिकाणी अध्यक्ष होतं नक्की नक्कीरा हे काय होय काय आहे तर या संगम परिषदेचा आपल्याला अध्यक्ष त्या ठिकाणी सांगता येतो तसेच या तिसऱ्या संगम परिषदेमध्ये तिरुकुंभार ही काय तर त्या ठिकाणी साहित्याची निर्मिती झाली होती तसेच सिल्लापडीकरम आणि मनी मेकलाई जीविका चिंतामणी हे याची जी काही रचना आहे ती कशामध्ये झालेली आहे या तिसऱ्या संगम परिषदेमध्ये झालेली आहे आता हे जे काही सिल्लापडीकरम आहे यामध्ये प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळते तर मेकलाई यामध्ये आपल्याला व्यापाऱ्याने रचलेलं हे काय होतं तर साहित्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं आणि या सिल्लापडीकरम आणि मेकलाई या दोघांना एकत्रित काय म्हटलं गेलेलं आहे महाकाव्य असं म्हटलं जातं ठीक आहे ह्या दोन ग्रंथांना महाकाव्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं संगम साहित्यातले हे काय आहे दोन महाकाव्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर या साहित्याची निर्मिती जी आहे ती या तिसऱ्या संगम परिषदेमध्ये आणि तिसरी संगम परिषद मदुराईमध्ये नक्की याच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झालेली आहे मग संगम साहित्याचे प्रकारसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ठीक आहे एक आहे निवेदात्मक ग्रंथ आणि जर आपण बघितला दुसरा उपदेशपर ग्रंथ संगम साहित्याचे प्रकार आहेत किती दोन निवेदनात्मक ग्रंथ आणि दुसरा आहे उपदेशपर ग्रंथ उपदेशपर ग्रंथ मग आता हे जे काही निवेदनात्मक ग्रंथ आहे यामध्ये काय तर शौर्य गाथेचं वर्णन करणारे हे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात निवेदनात्मक ग्रंथामध्ये काय आहेत शौर्यगातेचं वर्णन करणारे ग्रंथ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर उपदेशपर जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये काय तर आचरणाचे नियम दिलेले आहेत काय आचरणाचे नियम आपल्याला त्या ठिकाणी दिला सांगता येतात मग याला काय म्हटलं गेलेलं आहे मेलकल्ल मेलकल्लकू म्हटलं गेलं आहे तर याला उपदेशपर ग्रंथांना किन कन्नकू म्हटलं गेलेलं आहे थोडेसे वेगळे तामिळमधले शब्द आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात पुढे बघा संगम काही कवी आपल्याला महत्वाचे आहेत ज्यावर परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आपल्या यावर सुद्धा प्रश्न पाहायला मिळालेला आहे आता संगम कवी जर आपण बघितलं तर त्याच्यामधला महत्वाचा कवी जर आपण बघितला तोलक पियर तोलक पियरनं कशाची रचना केली होती तोलक पियमची रचना केलेली आहे वल्लूर हा जो काही संगम कवी होता यानं कुरल याची काय केली होती तर रचना केली होती म्हणजे तामिळ साहित्याचा आधार ग्रंथ म्हणून सुद्धा या कुरलला त्या ठिकाणी बघितलं जातं आणि याचा रचनाकार आहे वल्लवूर आता पुढचा आहे इलंगो अडियल कोण आहे इलंगो अडियल यानं कशाची रचना केली होती सिला पडिकरम या ग्रंथाची रचना केली आहे कोणी इलंगो अडिकल यानं काय केलं आहे सिला पडिकरम या ग्रंथाची रचना केली आहे तर नक्कीर हा जो काही कवी होता किंवा हा जो काही लेखक होता यानं तिरुमरु कात्रीपदे ठीक आहे तिरुमरु कात्रीपदे आणि नेडन नेडन लवा या जो काही ग्रंथ आहे याची काय केली आहे तर रचना त्या ठिकाणी केली आपल्याला सांगता येते ठीक आहे तर हे महत्वाचे काही कवी आहेत आणि त्यांचे ग्रंथ आपण अभ्यासलेले आहेत आता काही कवयित्री सुद्धा आहेत बघा ठीक आहे संगम काळातले काय तर काही कवयित्री सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यामध्ये अवेयर आणि नचेलियर हे काय आहे नचेलियर हे काय तर त्या ठिकाणी काही कवयित्री सुद्धा आपल्याला या संगम साहित्यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे तर हे लेखक आणि त्यांची रचना या काही कवयित्रीसुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि एकंदरीतच जे काही संगम साहित्य आहे त्यावर कसा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला काय करता येणार आहे तो जो काही प्रश्न आहे तो सोडवता येणार आहे कारण की बऱ्याचशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत तर यानंतर आपण आपलं जे काही ॲप एप, ॲप्लिकेशन एप, आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं आपलं जे काही इंस्टाग्रामचं पेज आहे आणि आपलं जे काही टेलिग्रामचं चॅनेल आहे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा आपले जे काही बॅचेस आहेत त्या सर्व बॅचेस अभ्यास मित्र या ॲप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घेऊ शकता ठीक आहे प्ले स्टोर तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाईल आणि या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या वेगवेगळ्या जे काही बॅचेस आहेत ते तिथं तुम्हाला अभ्यासायला भेटतील तिथंसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये ह्या बाबी ज्या आहेत त्या अभ्यासायला मिळतील तसेच आपला मित्र एम पी एस सी नावाचं काय तर टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तिथून तुम्ही हे लिंक लिंकला कॉ त्या ठिकाणी क्लिक करून हा ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता आणि या ग्रुपवर ज्या काही आपल्या नोट्स असतील किंवा जर आपण बघितलं ज्या काही लेक्चरच्या लिंक असतील तसेच आयोगाची काही अपडेट असतील किंवा इतर क्वेश्चन आन्सरची काही प्रॅक्टिस आहे ती इथं करून घेतली जाते आणि त्यासाठी हे तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे तसेच आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे अभ्यास मित्र या नावानेच तिथंसुद्धा तुम्ही ते फॉलो करू शकता आणि यावर आपण अभ्या जे काही अभ्यासपूर्ण जे काही रील्स आहेत ते तिथं आपण अपलोड करत असतो तसेच बघा काही बॅचेससुद्धा आपल्या सुरू आहेत राज्यसेवा राज्यसेवेसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहेत ज्या ज्याचे जे काही लेक्चर आहेत ते लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत डिजिटल नोट्ससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत तसेच विश्लेषणासह पी वायक्यू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे ठीक आहे अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला त्यावर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता पुढे बघा कंबाईनची जी काही तयारी करता विद्यार्थी अशांसाठी सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅचेस जे आहेत त्या सुरू आहेत याचेसुद्धा जर आपण बघितलं लाईव्ह लेक्चर्स भेटतील डिजिटल नोट्स तुम्हाला भेटतील टेस्ट सिरीज भेटेल आणि विश्लेषणासह पी वायक्यू तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतील ठीक आहे हे जे काही आपल्या बॅचेस आहेत त्या ठिकाणी सुरू असतात तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि परीक्षेमधला जो काही स्कोर आहे तो निश्चितच वाढायला या बॅचेसमुळे तुम्हाला काय होणार आहे मदत होणार आहे अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला दिला आहे हे लेक्चर कसं वाटलं ते नक्की कळवा आणि असेच जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अभ्यासायचा असतील तर आपले जे काही हे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद